वेलकम बॅक मित्रांनो. चला आजच्या कस्टमला आपण सुरुवात करूया. अरे गौरव भाऊ, वेलकम टू द स्ट्रीम. फर्स्ट व्ह्युअर, आजचे तुम्ही पहिले व्ह्युअर्स आहात. चॅटमध्ये आय डी पासवर्ड येईलच तुम्हाला थोड्या वेळात म्हणजे आता येईलच. होल्ड करा थोडं, एक सेकंड. मी इकडनं हे करतो. भार्गव भाऊ, वेलकम टू द स्ट्रीम. सर्वांचं स्वागत आहे भावांनो. मी थोडं एक आपलं आय डी पासवर्ड चॅटमध्ये येईल त्याची सोय करतो आहे. एक सेकंड म्हणजे थोडा जास्त वेळ लागतो हां. त्या एक सेकंड नसतो ॲक्च्युली. अरे मला रिक्वेस्ट नका टाकू. आय डी पासवर्ड तुम्हाला चॅटमध्ये भेटून जाईल आणि माझं हे नाही येते. ठीक आहे, यूट्यूबच्या चॅटमध्ये तुम्हाला आय डी पासवर्ड भेटेल भावांनो, थोडं होल्ड करा. अरे ब्लेड भाऊ नमस्कार, जरा काही सेकंडचा थोडा तुम्ही धीरज बाळगा. थांबा जरा, तुम्हाला चॅटमध्ये आय डी पासवर्ड येऊन जाईल भावांनो, थोडा थांबा. रूम आय डी काय आहे? 9498 9498 5 0 8 5 0 8. आणि पासवर्ड दादूस. अरे 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 जयेश भाऊ, धन्यवाद. इतके कष्ट केल्याबद्दल भावांनो. प्रशांत शेठ नमस्कार सर्वांचं भावांनो. आधी तर स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या स्ट्रीमवर. चला वेलकम बॅक वन्स अगेन. अरे सहाला ऐकायला येतं आहे लॉल. थांबा एक सेकंड, हा मी आय डी पासवर्ड जरा हे करून घेतो. रूममध्ये एंटर होतो मी. इथं आमचे बंधू आम्हाला काही हे नाही करत. पासवर्ड दादूस. अरे लेकरा ते जरा नीट एक कस्टम लावतो ना. अरे हो कस्टम लावतो आहे ना, तुम्हाला मी आय डी पासवर्ड पाठवलं आहे. चॅटमध्ये बघा जरा स्पॅम होतो आहे बघा. हॅलो भाई शाउट आउट दे दो बिग फॅन. अरे 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 नमस्कार दीप शेठ, वेलकम टू द तुमच्या स्वतःच्या स्ट्रीमवर. आलेत तसे भावना पटापट लाईकच्या बटनाला प्रेमाने एक पप्पी थ्रू दाबा चला पटापट. इथं पण तिकडे इन होतो. स्पॅम नाही होत आहे. होईल फक्त वाट बघ ब्लेड ब्रो, जस्ट वेट अँड वॉच. वेळ नाही लागणार रे, फक्त बघत बसतो आता इथं. 9495. थांबा जरा एक सेकंड, मला स्वतःला इथं एंटर व्हायला लागला. आधी पासवर्ड कॅपिटल डी आणि पुढचं सगळं काय स्मॉल आहे. दादूस आणि हा ढूस. एंटर द रूम. अरे रे भाई स्पेक्टॅकला काय बसून बसलं आहे. सबस्क्रायबर मोड कसा ऑन केलंस? तर सबस्क्रायबर मोड मी कसा ऑन केला माहिती आहे का? पहिले यूट्यूब वाय टी स्टुडिओला गेलो आणि तिकडनं सगळी सेटिंग केली आणि मग तिकडे आज लाईव्हला आलो आहे. कसं आहे ते थोडंफार काल त्रास सहन केला आपण, सो आज त्रास नको म्हणून ना. ओके सो चला पटापट येईल तो खेळायला. तू ओव्हरले सेट करतो आहे. ओके कुच विषय नाही. चला पटापट धावत पळत द्या भावांनो. एक सेकंड हा. खाली चेक कर तुझा भाऊ आहे का? अरे 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 भाई डायरेक्ट टॉपला भाई. इंस्टा वे हाय केलं आहे बघ तुला. हां चालेल ना, स्ट्रीम झाल्यावर बघतो ना. मी काय बोलतो, आता तुम्हाला आय डी पासवर्ड मी चॅटमध्ये पाठवून ठेवलं आहे, मग यायचे कष्ट जरा घ्या पटापट. रूम आय डी 9498 आणि 508 आणि हा पासवर्ड दादूस. थांबा जरा आई ग हां एक कालचं आलं रे. कट
थांबा एक सेकंड, तुम्ही चॅटमध्ये चालू ठेवास, चॅट काय आपलं थांबू नका अजिबात, मी तोपर्यंत थोडा एक सेटिंग करतो आहे. ओके चला डन नाव, पटापट 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 फुल बुमबाम करेंगे ना अपने चॅनल पर अभी. अरे 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 फुल फुल डायरेक्ट दादा रूम आहे पास. अरे घे ना आदित्य ब्रो, वेलकम टू द स्ट्रीम फर्स्ट ऑफ ऑल तर तुझं, आणि रूम आय डी आणि पासवर्ड तुम्हाला आता चॅटमध्ये स्पॅम होताना भेटेलच. चिनू अँकर पासवर्ड काय आहे? चिनू भावा कॅपिटल डी स्मॉल ए आणि पुढचं पूर्ण स्मॉल ए, म्हणजे डी सोडून बाकी सगळं स्मॉल आहे. दादूस कॅप हे पासवर्ड डी ए डी यू एस. इज्जत अरे अमोलजी नमस्कार. लिविक प्रशांत बघू ना जसे काय माणसं असतील तसे आपण हे करू. नमस्कार सर आज नाही जमेगा खेळणे को. अरे जयेश कुछ विषय नाही घ्या चला बघतो आज टीव्ही. अरे 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 बस भाई थोडीफार कमी राहील कारण कसं आहे टक्कर देणारे प्लेअर मी आज अमेरिकेला मागवले डायरेक्ट. थोडा पटापट पटापट ओके कुठपर्यंत विषय गेला आहे? 9:26. पासवर्ड काय झोपले आपले? सॉरी पासवर्ड बोलतो पोरं काय झोपले काय? मी आता सोलो. अरे ये ना भाई सोलो कसं रे इकडे स्कॉड भेटेल ना तुला, टेन्शन नको घेऊ. हे पोरं काय आज गायब आहेत रे सगळे? भावांनो जैसी इज्जत चॅट में मिल रही वैसी इज्जत जरा रूम में भी मिले तो अच्छा होगा रे. मिस्टर कॅरी ओपी अच्छा आपले हे ते ओके 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 काय आलं काय आलं पिन करणं चॅटमध्ये स्पॅम करण्यापेक्षा. अरे पिन करायला भावा मला 10 वेळा त्या यूट्यूब स्टुडिओला जायला लागेल रे आणि स्पॅम बस झालं. मी इकडनं सांगतो तसं त्यांनी केलं ना मग बस. ब्लेड ब्लेड भावा आता 6 स्पॅम थांबू शकतोस, जितके होते त्यांना कळालं आय डी पासवर्ड आणि आय थॉट की काही ना तर पाठ पण झालं असेल कारण इतका सोपा आहे. 94,98,508 आणि पासवर्ड दादूस. मॉन्स्टर आहे म्हणजे मॉन्स्टरचा स्क्वॉड भावांना आज मॉन्स्टरवाल्यांनी त्यांचा स्क्वॉड घालू आपला स्क्वॉड घेऊन आलेत. स्वतः प्रशांतजी यांचा हा स्क्वॉड, बाकी आपले जयेश जी आज कल्टीवर आलेत. चला थोडंफार प्लेअर शॉर्टेज आहे कुछ विषय नाही होगा धीरे धीरे करके. आणि स्पॅमबद्दल धन्यवाद ब्लेड शेट, बाकी तुमचा मॅसेज मी नंतर बघेलच. जसे माझे डोळे तसे चांगले आहेत आणि मला असं का वाटतं की लाईक फक्त एक आहे का? मला इकडे एकच लाईक दिसतोय रे. 5 आहेत भाई, 12 वॉचिंग होते आणि 5 लाईक म्हणजे डुओ लावायचं का? अरे चालेल ना डुओ डुओ नाही तर आपण काय करायचं माहिती आहे का? लिविक करू ना, इतका काय विषय लिविक करू नाही तर हे करू. पोरं काल सगळी थांब अमोल येतोय, पहिले अमोल लय होते इकडं बघूया. बॅटचा अख्खा स्क्वॉड आहे रे हे प्रोफेसर तर भाई गायब आहे आज. थांब प्रोफेसर शुभम पोरं आहेत कुठं? हा लिविकच करू प्रशांत, लिविक करू लिविक. पोरं कमीच असे पण तर आपण लिविकच लावायचा ट्राय करू. 10-10 एक स्क्वॉड तर इकडंच गेला आहे. चॅटमध्ये थांबता मी येतो थांब. अरे ये ना बाळा भाई. ओके लिविक करू, तू सांग कधी चालू करायचं आहे. पोरं थोडेफार दिसू दे मला तसं आपण करू. हा मिस्टर कॅरीचा एक स्क्वॉड येईल पबजी. आदित्य पण आला चल. कोण रे हा? चला असू दे कोणी असू दे. मॉन्स्टरच्या स्क्वॉडमध्ये हा गेला आहे पबजी ए एम. पटापट या इतका वेळ करतात का रे? बरं मला तेच नाही कळत रे. आज आमचा स्क्वॉड गायब आहे, काल एक दिवस आला आणि आज दुसऱ्या दिवशी गायब. आपले रेंजर भाऊंना सांगायला लागेल. आय डी पासवर्ड यांना भेटतो का रे? मला तेच नाही कळत. चला पटापट पटापट मॅच संपल्यावर येतो आता. हां चालेल चालेल कुछ विषय नाही, सीधा मॅच में जाओ, चॅट में रहोगे तो आप मतलब बीजीवाई के वजह से थोड़ा बहुत वो आपको एग्जिट कर देगा या कर सकता है. थोड़ा पर विषय है बीजीवाई वालों का, सो थोड़ा संभाल के. ए हा कुठे गेला? रूम ओनर आणि हा खाली आहे ना? हां तेच. जय एक काम कर, लिविकला शिफ्ट कर, लिविकला शिफ्ट कर, तुला सांगतो मी. ब्लेड कुठे आहेस रे? अच्छा चला असू दे.
लेकरू लिविकला शिफ्ट करना। अरे राज भाऊ इज्जत 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 50 ग्रॅम इज्जत त्या 50 × 10 करावी तेवढी इज्जत तुम्ही घ्यावं आमच्याकडून। वी ई ब्लेड, अरे भाई ब्लेड पाला बीट्स प्लेस अमोलजी से शाउटआउट दो ना। अरे अरे रवींद्र भोईर पासवर्ड पासवर्ड दादूस आहे दादूस, तुम्हाला परत एकदा चॅटमध्ये पासवर्ड दिसेल बघा, कॅपिटल डी आणि बाकी सर्व स्मॉल। थांबा जरा, तुम्हाला वाटलं असेल परत टाकतो पासवर्ड, कॅपिटल डी ए डी यू एस हे बघा। थांब एक मिनिट, हो थांबेल ना थांबेल, कुछ विषय नाही रे, तुम्ही येत आहेत तर थांबायला काय हरकत नाही मला। करतो लिविक भावा सांग कधी चालू करू। हा थांब ना जरा, पोरं येत आहेत, आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं, सगळे आता भांडे बिंडे धुतलेत पोरांनी, आता पोरं येतील। लिविकला केलं ना, चल ओके। मिस्टरचा स्क्वॉड पण इकडे आला आहे आता, मॉन्स्टरचा एक स्क्वॉड हजर आहे पूर्ण। विजय जाधव दादा ऑल वेपन लाव ना। विजय वेलकम टू द स्ट्रीम ब्रो फर्स्ट ऑफ ऑल। सेकंड गोष्ट अशी की ऑल वेपन आपण लावली असती, बट जरा स्टार्टिंगचे 2 ते 3 मॅच लिविक खेळू आणि त्याच्यानंतर शेवटच्या आपल्या जेवढे काही कमी माणसं असतील, म्हणजे आता पण कमीच माणसं आहेत, पण तेव्हा आपण ऑल वेपन लावू। कसं आहे ऑल वेपन ना, त्या मॅची एकदम बरोबर ना वाटत रे, कोणीही कुठून कोणालाही कसे मारून निघतो। सो तुम्हालाही मजा येणार नाही, मलाही मजा येणार नाही भाई, तुम्हाला मजा आली तर मला मजा कशी येईल। सो त्याच्यामुळे सांगतो की काही स्टार्टिंगचे 2 ते 3 मॅच सुरुवातीचे लिविक खेळा। लिव्ह लाव ना, डाउनलोड नाही आहे, अरे डाउनलोड करा ना मग, मी काय सांगतो डाउनलोडला आहे बघा, मोस्टली 2 मिनटं लागतात। लिविक हे एकदम कमी MB मॅप आहे, ठीक आहे, सो डाउनलोड करा, कुछ विषय नाही। आणि पबजी PM हॅकर आहे खरं, अच्छा बघू जरा आपण त्याचे थोडं। आ भाई जरा सिदन 2 बॅन बसला आहे बरोबर रे, आणि 19 असो कुछ विषय नाही। हे बघ भाई, हे हॅकर वगैरे ना, तुला इनकेस समोरच्या जरी लोकेशन माहीत असेल ना तरी काही फायदा नाही तुझ्यात, जर तुझा गेमप्ले चांगला असेल तर। जयेश हॅकर हे, अरे जयेश हॅकर नाही रे, किती रे जयेश आया क्या, नाही रे वो तुच्छ 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 माणूस आहे, वो हॅकर नाही आहे। सो भावांनो पटकन आता लेकरू ऐक, चॅटमध्ये आपला ऑनलाईनवर टाक आता डायरेक्ट, ऑनलाईनवर टाक आता रेडी करू। ए चेतन पण आउट ऑफ गॅलरी आहे, येडी तरी पोरं नुसता व्हॉट्सअप बिट्सअप फिरत बसतात ना, त्याच्यामुळे गोंधळ होतो आहे का। बॅटचा स्क्वॉड आत्ता येतोय, थँक्यू बिट्स प्लेस। थांब थोडा स्टार्ट नको करू, हा चालेल ना, तुम्ही पटापट ला डाउनलोड करत असेल तर मी थांबायला काय। NXT आयकॉनिक भाई परत येतो आपला भाऊ, या या पटापट या। ब्लेड कुठे गेला रे, ब्लेडवरचा स्कॉटला गेला काय, ओके चल कुछ विषय नाही, स्टार्ट करू। स्टार्ट करू ना आपला हे हे कर, ऑनलाईनवर टाक ऑनलाईनवर टाक, या ID वरून आलो आहे, ओके ओके वनटा, अरे भाई व्हेरी गुड व्हेरी गुड। प्रशांत भाऊ तुमचं स्कॉड गायब झालं हो, प्रशांत भाऊ जरा चॅटमध्ये नका तिकडं लक्ष द्या, तुमचा स्कॉड गायब झाला, एक माणूस गायब, 2 यांचे पण 2 गेले रे। मिस्टर लगेच हे केला, JKR क्रिएशन थांब आलो भाऊ, ये 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 ए थांब रे, पोरं येत आहेत रे, पोरं येत आहेत, बिट्स प्लेस पप्पी आपको, अरे अरे भाई 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 भाई, कल देखा आप कैसे मर रहे थे, मार रहे थे, सॉरी 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 सॉरी। जेडीचं नाव काय आहे, अरे ते सोडा, काय JD चं नाव काय, जयेश डायरे, मी एकाला ओळखतो तोच, कुठे जागा आहे का मला, अरे भाई सगळीकडं जागा आहे, फक्त तू जा। पिवळी लाईन ना बिट्स प्ले इज्जत रे मेरी तरफ से, अरे भाई माझ्याकडून पण सगळ्यांना इज्जत आहे, जेवढे चॅटमध्ये आलेत आपले जयशी माणसं होते, आपली जयशी माणसं ते आपली माणसं आणि आपली माणसं ते जयशी माणसं आहेत भाई। कधी होईल चालू रे भाई, आता होईल रे, हे बघ झालं समज, हे लेकरू ऑनलाईनवर टाक, ऑनलाईनवर टाक चल पटकन, ऑनलाईनवर टाक आणि रेडी कर, ऑनलाईनवर टाक आणि रेडी कर। जय बाळ, मॅटचा स्कॉड पण येतोय रे, पोरं काय करतं मला हेच नाही कळत रे, कॅरी OP बाहेर गेला, रेंजर पण बाहेर आहे, आला सर रेंजर, ओके BGM मध्ये
बीजेएमआयमध्ये जेडीचं नाव माहीत नाही रे, मी बरेच दिवस झाले खेळलो नाही. काय रे आय डी पास दिला नाही ग्रुपमध्ये, तू आय डी पास लेट दिला. ए दादा दादा दादा, आज तुम्ही घेतली का थोडी बीजेएमआयमध्ये जेडीचं नाव काय आहे? माहीत नाही आहे विजय जाधव, माहीत नाही मला. आप इतने कैसे अच्छे हो, मैं तो बुराई कर रहा हूँ. अरे भाई बुराई हमेशा अच्छाई थ्रू लेनी चाहिए, वरना मजा नहीं ना. लेट्स गो, राज को बुलाओ. चला 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 चला, चालू झाले. 24 माणसं होती समथिंग लिविक, पहिली मॅच आजच्या दिवसाची. जरा प्लेयर कालच्या फर्स्ट मॅचला समथिंग काहीतरी 30 अराउंड होते. मी आत्ता आय डी पास सॉरी जरा अमोलच्या टीममध्ये राहिलो तर चालेल का? अरे बंटाई भाई कोणाच्याही टीममध्ये जा, काही विषय नाही आहे. किसी के भी टीम में कोई भी जाओ, ठीक आहे, वैसा कोई भी दिक्कत नाही आहे. मिलजुट के बाट के भाई खाओ, असा विषय बस, बाकी कुछ भी विषय नाही. मी आत्ता आय डी पास दिला मॅड क्लॅनला. वा प्रोप्या, वा 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 वा. अरे ग्रुपमध्ये बघ रे जाऊन आय डी पासवर्ड कधी आलाय, आणि तू आत्ता देतोयस. प्रॅक्टिस मॅच खेळतोय आपण असं मरा. बघू आता प्रशांत शेट्टे कसं काय करतील. चला आता याच्यातली हे विचित्र विचित्र नाव आहेत. हे काय रे 12 सेकंड? नाही ओके, मला वाटलं बोललो उतरलं मी, थोडं लेट पोचलो काय वाटलं मला. जेवढे कोणी होते भावांनो चॅटमध्ये, आय होप तुम्ही लाईक करून आतमध्ये एंटर झाले असतील. विदाऊट लाईकचे गेले असतील तर भावांनो तुम्हाला पाप लागेल रे, बाकी काही नाही. आणि पाप म्हणजे काय, तुम्हाला कोणीतरी कॅम्पिंग करून मारून जाईल. कॅम्पर तर मला वाटत नाही आहे पण तरी. ओपी हंटर चला एकदा प्लेन पाथ बघून घेऊ. प्लेन पाथ हा बर्फातून जाता जाता टेकडीवर जाऊन संपेल. आता इथं नावं भाई काही मॅटर करत नाही, कारण ही नावं खूप विचित्र आहेत. ठीक आहे, सो तुम्हाला मी बोलेल मलाही कळणार नाही, तुम्ही बोलाल ते तुम्हालाही कळणार नाही. सो त्यापेक्षा एन्जॉय करा, मॅच एन्जॉय करा. कोण कुठं उतरतो मॉन्स्टरचा स्क्वॉड. आता शुभ्या भाऊ नमस्कार. बंधू लेट झाले हो तुम्ही आज थोडेफार. ऑलरेडी आपण 5-7 मिनटं लेट चालू केलं आहे. 9:35 टायमिंग देऊन 9:30 टायमिंग देऊन आपण 9:37 चालू केलं आहे. क्या विषय मेरे को बोलने का ना रे. आर टी आर किंग की तरफ से वहाँ पे एक नॉक हो चुका है, तो हम सीधा ही बढ़ते आर टी आर किंग की तरफ. आर टी आर किंग चलो इसके साथ रहेगा वो आर टी आर किंग. ओ भाई साहब 7 नंबर के स्क्वाड को यहाँ पे थोड़ा कुछ ज़्यादा ही तुड़वाया था, बट थोड़ा बच गए. आर टी आर किंग 2 कॉलेजला जायचं उद्या. ओके ओके ओके, कुछ विषय नाही कुछ विषय नाही. यहाँ पे ओपी हंटर की तरफ से एक बंदा जो उनका लास्ट बचा था उनके टीम का, वो भी खत्म हो चुका है. तर बघू इकडे आर टी आर किंग 2 काय करू शकतो. स्वतः डॅमेज झाला ओपी हंटर, पण इकडे डॅमेज वगैरे उशू भोईला वेठा राहुल भोईर. राहुल भोईर 111 भी यहाँ पे नॉक होते होते बच चुके हैं. आर टी आर किंग 2 उनके ऊपर फुल स्पॉट करते हुए यहाँ पे देखेंगे क्या होता है. थोड़ा बहुत कवर ले लिया है. निखिल शेठ नमस्कार, थोड़े लेट झाले विषय काय आहे. ओपी हंटर यहाँ पे थोड़ा डैमेज खा चुके. चलो वो रिकवर होते हुए यहाँ पे उसके साथ आर टी आर किंग 2 भी यहाँ पे खुद को रिकवर कर रहे हैं. हम दूसरे टीम की तरफ बढ़ेंगे और यहाँ पे आर टी आर किंग 2 खत्म हो चुके हैं. वर्ल्ड प्लेयर उन्होंने अपने नाम 2 किल किए और बाद में खुद फिनिश हुए. मिस्टर जॉनी की तरफ जाएंगे तो मिस्टर जॉनी यहाँ पे साइड लेने के प्रकार में और मिस्टर जॉनी की तरफ से यहाँ पे एक नॉक प्लस फिनिश. नेक्स्ट आइकॉनिक वहाँ पे खत्म हो चुके हैं. एके विलन की तरफ से आमचे भाऊ आले आणि आमचे भाऊ गेले, असा विषय झाला तो. मिस्टर कॅरी ओपी भी वहाँ पे खतम होते हुए. तो चलो थोड़ा बहुत यहाँ पे जोन देखेंगे. यहाँ पे जोन तो लग चुका है और जोन यहाँ पे थोड़ा अजीब और गरीब बोल सकते हैं, क्योंकि सब टीमें मतलब 2 टीम तो सर्कल के ऊपर है, मतलब जोन टू जोन ऐसा बोल सकते है. चला भावांनो जे कोणी असेल त्यांनी पटापट लाईकच्या बटणाला एक हळूवारपणे लाईक दाबा. त्यासोबत इकडे लेकरू जय मॉन्स्टर पी के स्क्वाड के ऊपर यहाँ पे थोड़ा बहुत हमें फाइट देखने को मिलेगा उनके साथ. मॉन्स्टर पी वर्सेस मतलब सॉरी मॉन्स्टर स्क्वाड और बैड का स्क्वाड यहाँ पे भिड़ चुका है. देखेंगे बैड के स्क्वाड का यहाँ पे एक शायद से नॉक होते होते बच चुका है, बट इनका मॉन्स्टर एस नॉक है. और क्या अपने बंदे को रिवाइव करेंगे या नहीं, देखने लायक बात रहेगी. चलो यहाँ पे देखेंगे क्या होता है उनके सामने, उनके पॉइंट ऑफ व्यू देखेंगे आप. यहाँ पे और एक नॉक मॉन्स्टर का, मॉन्स्टर का एक बंदा फिनिश करते हुए और एक नॉक है उनका. शायद से मॉन्स्टर का एक लास्ट बंदा सर्वाइव कर रहा है.
क्या वहाँ पे बैड दादू मॉन्स्टर पी को मार पाएंगे, मॉन्स्टर के स्क्वाड के आईजीएल को क्या यहाँ पे बैड दादू मार पाएंगे या नहीं, देखने लायक बात रहेगी। और उसी के साथ यहाँ पे थोड़ा वॉल कवर का और गन स्विच करते टाइम पे थोड़ा बहुत एरिया उन्होंने आउट ऑफ वॉल रखा और यहाँ पे उसी के साथ फिनिश होते हुए भावन आता सांगून टो तो ओ भाई साहब यहाँ पे बैड दादूस अपना जलवा दिखाते हुए, बट कोई नहीं भावन आता सांगून टो तो लिविक मैप डाउनलोड करा, जेवढे कोणी चॅटमध्ये आहेत त्यांना ज्यांना ज्यांना नेक्स्ट मॅच खेळायची त्यांनी लिविक मॅप डाउनलोड करा, कारण सध्या माणसं कमी आहेत आपण लिविकवर तात्पुरता राहू शकतो। तर चलो यहाँ पे अभी दुसरे स्क्वाड की तरफ बढेंगे, MH फोर्टिशन जेस का स्क्वाड यहाँ पे हम देखते हुए फिलहाल। चलो यहाँ पे जेस का स्क्वाड फिलहाल तो सेफ खेलने के कगार पे, यस यस फिलहाल सेफ खेल रहे हो, इनके लिए फाइट कोई दिक्कतें पैदा कर सकता है। तो ओपी हंटर की तरफ से यहाँ पे मिस्टर टेडी सी नॉक हो चुके हैं, चलो मिस्टर टेडी की तरफ जाएंगे, मिस्टर टेडी यहाँ पे नॉक हो चुके, क्या यहाँ पे ओपी हंटर इनको कंफर्म कर पाएंगे, ओपी हंटर वहाँ पे नॉक हो चुके, ओपी हंटर थोड़ा गलती करते हुए, रमेश मात्रे नको ऑल वेपन खेल, अरे दादा ऑल वेपन जरा एंडिंग एंडिंगला मजा येते रे, मान्य आता माणसं कमी आहेत बट थोडं एन्जॉय करा आणि थोडं कॉपरेट पण करा। मिस्टर स्पायडी वहाँ पे खत्म होते हुए, मिस्टर जॉनी और मिस्टर टेडी दोनों खत्म, मिस्टर स्पाइडी है और अपने बंदे को यहाँ पे बचा लिया है उन्होंने। ओपी हंटर यहाँ पे सूझबूझ दिखाते हुए पत्थर के पीछे कवर में रहते हुए उन्होंने खुद से भी थोड़ा बहुत अपने को बचाने के लिए हेल्प किया है। तो चलो हम बढ़ते हैं दूसरी टीमों की तरफ, बैड दादूस का क्या विषय, बैड दादूस सद्या तरी टोटल 3 किल सोबत टीम सर्वाइव करते, त्यांची इव्हेंटला बंद कर, ए इव्हेंट बंद आहे ना रे प्रशांत सेट, इव्हेंट इव्हेंट नाही लावत रे मी, काय इव्हेंट आहे मला तरी इकडनं काय वाटत नाही मॅपमध्ये इव्हेंट वगैरे असं काय। चला सध्या तरी बॅडचा स्क्वॉड 3 किल, जयेशचा स्क्वॉड सध्या 0 किल, मॅड हंटर मॅड सॉरी विंटर विंटर भाई स्क्वॉडचा नाही एकट्याचाच खेळ लागतो आहे, वरून प्रॅक्टिस पण नाही, फक्त आपला भाई का सपोर्ट म्हणून खेळतो आहे, स्क्वॉड नाही तरी अरे 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 तुम्हाला छप्प सांगतो म्हणजे ना डायरेक्ट इज्जतीचा ना पाऊस NXT आयकॉनिकवर आपल्या दीप भाऊवर, खास करून इव्हेंट आहे, अच्छा अच्छा इव्हेंट आहे काय, मला तर इकडनं दिसलं नाही काय, थांब मी सांगतो त्याला इव्हेंट वगैरे लावलं, अरे त्यातून चुकून लागला असेल रे इव्हेंट, कारण मी इव्हेंट स्वतःहून कधी सांगत नाही की इव्हेंट लाव वगैरे, आणि मी पर्सनली पण खेळत नाही रे इव्हेंट, तर त्यातून चुकून लागला असेल कुछ विषय नाही, नेक्स्ट टाइम से इव्हेंट बंद करेंगे आपण, ठीक आहे। चला भावनो जे कोणी 14 आहेत आपले पटापट लाईक करा, आणि उसके साथ आपण मिस्टर पार्टीची तरफ से फायटर अमोल नॉक हो चुके, फायटर अमोल यहाँ पे अपने टीम से पहले नॉक हो चुके, और वहाँ पे जेनेश को भी बहुत अच्छा खासा डैमेज मिलता हुआ VR ब्लेड की तरफ से वहाँ पे मिस्टर पार्टी नॉक हो चुके, और जेनेश आप यहाँ पे 1 HP, ओ भाई राहुल भोईर भी यहाँ पे 1 HP थे, VI ब्लेड का बहुत अच्छा खासा मतलब अच्छा खासा सपोर्ट बोल सकते हैं, पीछे से कवर फायर आया वहाँ पे पूरी तरह से निस्तनाबूत करके छोड़ दिया। अरे सुकू मैडम वेलकम टू द स्ट्रीम, राम राम कसा आहात तुम्ही, जयेशच्या स्क्वॉडने एका स्क्वॉडला पूर्णपणे रट्टावला आहे बोलू शकतो आपण, आणि अमोल इकडे सध्या त्याच्या बरगड्या आवळल्या समोरच्या स्क्वॉडने, अमोल पण इकडे रिव्हाइव्ह झाला आहे, आपण बाकीच्या स्क्वॉडला बघून घेऊया, बाकीच्या स्क्वॉडमध्ये आपल्या मॅड विंटरला बघून घेऊया, मॅड विंटर सध्या तरी एकदम एका कोपऱ्यात रे डायरेक्ट मस्त एकदम चांगलं आहे असंच मस्त राहा, 3 स्क्वॉड आणि एका कोपऱ्याला तर एका कोपऱ्याला, जरा मॅच जरा जास्तच फास्ट संपल्यास मला वाटत नाही का, पहिल्याच झोनला डायरेक्ट तुडाथुडी चालू केली परने म्हणजे जास्त टाइमपास पण नको। चला आता बघूया बॅडचा स्क्वॉड बाकी आहे, बॅड वर्सेस जेएस का स्क्वॉड अभी मजा आएगा, इन दो स्क्वॉड में जो भाई विन करेगा ना वो कल के कस्टम में फुल अपनी खुद की तारीफ भी करेगा, भाई जेवण करता करता तुझी स्ट्रीम एन्जॉय करतो, अरे निखिल भाऊ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, और यहाँ पे एक को उड़ा दिया है, बैड रेंजर यहाँ पे नॉक हो चुकी है, क्या यहाँ पे और एक नॉक निकाल पाएंगे जेस की तरफ से, और एक नॉक बैड रोलेक्स वी आई प्लेयर की तरफ से, आई एम जय भी नॉक हो चुके, क्या यहाँ पे ग्रेनेड डाला जाएगा, चलो फिलहाल स्मोक डाला गया, और एक नॉक निकाल, लास्ट मैन स्टैंडिंग बैड दादूस क्या कर पाएंगे यहाँ पे अपने प्लेयर को सर्वाइव, फिलहाल तो रिवाइव तो नहीं कर पाएंगे बट देखेंगे क्या होता है वहाँ पे, यहाँ पे बैड की स्क्वाड का लास्ट मैन स्टैंडिंग, चलो यहाँ पे
क्या होता है देख लेने की बात है कि वहाँ पे जयेश पूरा मतलब अभी जयेश तो रोटेशन दिखाएगा, उसके साथ वहाँ पे ब्लेड भी आते हुए उनके सामने सीधा फेस पे, उसी के साथ थोड़ा बहुत यहाँ पे फाइटर रामोल ने दिखाया रोटेशन और फाइटर रामोल नॉक होते हुए यहाँ पे, और यहाँ पे फाइटर रामोल का किल कंफर्म करने की कोशिश, और उसी के साथ यहाँ पे बैड दादू पूरी तरह से निस्तनाबूद हो चुके हैं भाई, जिसका था हमें इंतजार वो। हाँ एक सेकंड आलोद मी, अमोल की पेटी पड़ी। अरे यार कौन कॉल कर रहा है इस टाइम, जस्ट अ सेकंड थोड़ी देर रुक जा, एक किसको सर्विस चढ़ी देखता हूँ मैं। अरे यार रुको, इसको बाद में कॉल करूँगा मैं। हाँ भाई थोड़ा थंबागा, सॉरी फॉर इंटररप्शन बोला या थोड़ा फार डिस्टर्बन्स, जे का अडथळा बोलायचे तर अडथळा बोला भावांनो, सॉरी थोडं मध्ये एक काम आलं त्यामुळे मला पण जावं लागलेलं। सो बॅक टू द राडा, इकडे पहिलाच झोन होता, पहिल्याच झोनमध्ये अख्खा मॅप खाली झाला आहे, नको त्यावेळी कॉल। अरे काय करणार यार सुखू, हे ऐसाही होत आहे, हे जो जो स्ट्रीम करते ना बंदे उनका सबसे बड़ा दुख जिंदगी में स्ट्रीम पे टाइम पे भाई, पूरा दिन बंदे को कोई कॉल नहीं करेगा, एक कॉल भी नहीं आता, पर स्ट्रीम के टाइम पे मतलब हर कोई कॉल करेगा, हर कोई। जिस बंदे का पूरे साल में एक कॉल नहीं रहेगा उस बंदे का स्ट्रीम के टाइम एक तो मतलब कम से कम एक कॉल तो रहता ही रहता है, ऐसा विषय वो। असो चला बघूया आपण जयेश यांना तर आता भेटून जाईल। मी काय बोलतो, इकडे विषय असा आहे की थांबा, दुख दर्द पीड़ा, अरे बेकार रहे सुकू यार, जाम बेकार है। चलो यहाँ पे मैड विंटर स्पॉट हो चुके हैं शायद से, मुझे ऐसा लग रहा था बट नहीं हुए। जस्ट अ सेकेंड मैड, हाँ हाँ तो चला, अमोल जी इकडे गाड़ी घेऊन निघाले आहेत, सध्या त्यांची मर्सडीज काय जास्त लांब जाणार नाही असं मला वाटतंय। झोन टू झोन भाई तिकडे, अरे तो कधीपासून तिकडंच आहे रे, तो एकटा वन साइड खेळतो, वन साइड कोणाची गरज नाही। चला यहाँ पे अगर मॅड विंटर 1v4 विथ चिकन निकालते है तो उनके लिए मेरी तरफ से 3-4 मोबाईल घे। प्रशांत शेट तेवढंच बाकी हो, मेरी तरफ से उनको 50 rupees का जीपे। अगर 0 kill चिकन डिनर निकालते हैं मैड विंटर तो मेरी तरफ से उनको सीधा 100 rupees का जीपे। चलो देखते हैं अभी क्या कर पाएंगे, मैड विंटर के हाथ में भाई यहाँ पे है 50 rupees चाहिए, 50 rupees लो, फुल हिल बैटल करके 100 rupees का जीपे विन हो, एज हिम विश भैया, आपला काय एज हिज विश। थांबा नाव काय आपलं याचं, संपव, अरे संपवायचं काय, ए जय आपलं जय लेकरू एक काम कर, नवीन आय डी पासवर्ड बनव, डाउनलोड नाही मॅप भावानो, मॅप डाउनलोड करा, डाउनलोड नाही असं करून जमणार नाही रे, पब्लिक कमी आहे रे, समज केलो ना तुम, ऐसा किया तो कैसा होगा।
लेकरू हे कर आपलं नवीन रूम आय डी पासवर्ड बनव पटकन पटकन, आणि इकडे चॅटमध्ये टाकून दे। डाउनलोड नाही मॅप, डाउनलोड कर रे। आणि लिविकमध्ये मला पण ॲक्च्युली मजा येत नाही रे, चहा याची कटकट विचित्रच आहे। भले इरंगलमध्ये हे करा, अरे थोडे तरी कष्ट घे रे, इतके रूम आय डी काय आहे, थांब कोणता लावणार आहे आता, ट्राय करू माणसं जास्त असेल तर। यापे अमोल आहे, अमोलने यापे किल के साथ चिकन डिनर निकाला, खुद के टीम केले, वेल प्लेड अमोल भाई। कालचे दोन आणि आजचे पहिला, म्हणजे पहिले चिकन डिनर सध्या यांच्याच नावावर आहेत। असो चला या, नेक्स्ट मॅच आहे या इरंगलचा, ट्राय करू रे। ॲक्च्युली मला लिविकमध्ये स्वतः पर्सनली मजा येत नाही आहे। वा 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 इजर खरंच रे, खरंच खरंच तो विषय। सुकू पण त्याने नाद केला यार, नाद केला, नाद केला शेवटी भावाने, नाद केला खरंच। आता आय डी पासवर्ड शेअर कर पहिले, जे आपल्या वाय टीच्या ग्रुपला एक टाक, नादकुळाच्या ग्रुपला एक टाक, आणि बाकी प्रोफेसर दुसरीकडे शेअर करेल, मॅटच्या स्क्वॉडला प्रोफेसर देईन। थांबा एक सेकंड, 95 23 964 पासवर्ड काय दादूस ना, पासवर्ड दादूस। थांबा एक सेकंड, जस्ट सेकंड, सिलेक्ट ऑल कॉपी, हां घ्या नो। आता मस्तपैकी चॅटमध्ये आय डी पासवर्ड आलं आहे, सो नवीन रूमला जॉईन व्हा पटापट। हे प्रोफेने लास्ट टाईम आय डी पासवर्ड शेअर नाही केला तर रे, हे लिविक लिविक ऐक ना लेकरू, लिविक नको घेऊ रे, लिविकला कंटाळ होतो यार, कास्टिंगमध्ये बी उत्तम मजा नाही आता, मॅच एकदम ऐसा फटाक से संप गया रे हो, देखने देखने में मॅच पूरा खतम हो गया। ए निखिल 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 भावा, आय डी पासवर्ड नको टाकू, डिलीट कर, डिलीट कर, यांनी इकडे बनवलं आहे। काय लावू, इरंगल राहू दे, इरंगल राहू दे, आपण करू डुओ नाही तर काहीतरी करू, पण इरंगल राहू, इरंगल राहू दे, आणि डुओ वगैरे काहीतरी करू। चल आयरन स्पायडर पण आला, पूरं जेवत होती रे, अभी आएंगे लोग, शायद से अभी लोग आएंगे, मुझे ऐसा लग रहा है। सुकू रिकामी असेल तर हो जॉईन। हा भाई चला पटापट पटापट जॉईन हो, आता मॅडचा स्क्वॉड येईल, मॅड अल्ट्रॉन, अभी मॅड और बॅड का स्क्वॉड आएगा, ओमकार का, ओके क्लच गॉड। हां चेतन सर नमस्कार नमस्कार मिस्टर सा स्क्वॉड, मिस्टर श्रीमान, मिस्टर टेडी, मिस्टर टेडीनी सॉरी मिस्टर स्पायडी होता लास्ट टाइम, जो नात करणार पर होता तो मिस्टर स्पायडी होता। ये क्या कर रहे रे बंटा, ये चिकन डिनर मिल गया। अरे भाई तू इन गेम, म्हणजे नाव आहे काय तुझं? हां आपला ब्लेड ब्लेड ब्लेड, सॉरी 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 सॉरी, बघितलं ना, बघ विसरून गेलो विसरून गेला। चेतन के चॅट में वहाँ पे क्या चल रहा है मुझे तो कुछ पता नहीं है, बट प्रोफ्या किधर है रे, प्रोफ्या गायब है। चला कुछ विषय नहीं, आओ फटाफट से फिर से राड़ा करने के लिए तैयार हो जाओ। प्रोफ्या का चलो बैड का एक स्क्वाड यहाँ पे धीरे धीरे करके आता हुआ, वी आर लाइव सर विथ नो ओवरले। काय विषय है, कैसा रे, क्या क्या हुआ क्या? अरे चेतन मी तुला आता बोलतो भाई, आपण पहिले ना दिवसा ट्राय करू रे, तुझा पूर्ण दिवसा आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊ, आणि त्याच्यानंतरच आपण रात्रीचं हे करू तुझं। ओम भावा वेलकम टू द स्ट्रीम, बऱ्याच दिवसानंतर आला यार, होतास कुठे इतके दिवस? पहिले लाईक ठोका भावानं, नंतर चॅटमध्ये या रे, म्हणजे कसा थोडा चांगला दिसतं रे ते। आणि काल इतका रिस्पॉन्स आला तुमच्याकडून, तर भावानं तितकंच आज पण प्रतिसाद येईल आता असा मी अपेक्षा करूया आपण, ठीक आहे? चला 20 माणसं, आता ही 20 माणसं आपले रेग्युलरचीच आहेत, या 20 माणसात पण एक स्क्वॉड गायब आहे। जयेश तिकडे मे बी वैतागला असेल, जयेश नाही रे, येईल जयेश ऐसा मुझे लग रहा है। अल्फ्रेड भाई ये चल, ये ऐसा कैसे चलेगा रे, तुम ऐसा दूसरे अकेले अकेले खेलोगे तो कैसा होगा? नक्की ना मेरे जाना। अरे शेठ नमस्कार, या बोल शेठ, तुमचं स्वागत आहे दोन्ही बाजूला, दोन्ही बाजूने तुमचं दोन्ही बाजूला स्वागत आहे। या पटापट या, तुम्ही तर आलेच आहात त्यात काय विषय नाही आहे। मी काय बोलतो, जरा लिंक आपल्या चॅनलची शेअर करायचा ट्राय करा ना, कारण आपले सबस्क्रायबर सध्या
748 आहेत, 750 तर भावांनो ही मॅच संपता संपता व्हायलाच पाहिजे काही करून. सो जरा बघा 750 करून टाका. 26 माणसं झाले रे, म्हणजे भाई पोरं जेवत होते रे, जेवत होते. मिस्टर श्रीमान, मिस्टर साहेब, मागच्या मॅचच्या अजून काहीतरी मिसिंग आहेत रे, पोरं मिसिंग आहेत ऐसा मुझे लग रहा है. राज तो फिलहाल आज नहीं है. दादूस, जय, ओपी बॉब, एनएसटी कैप्टन, ओ भाई साहब, शायद से यहाँ पे एनएसटी का कमबैक होगा. कभी शुरू करूँ, कभी शुरू करूँ, जरा थाम बगू करूँ का है 750. अरे सुकु मैडम, विचार की गोष्ट है का? हाँ, लाज ना वाटली तुम्हारा ये विचारायला? लाज ना वाटली, थोड़ी पण लाज ना वाटली. हाँ, 26 माणसं, चला असते असते येतात. आपला NXT आयकॉनिक कुठे गेलं रे? मिस्टर श्रीमान, चल ओके, बॅटचा पूर्ण स्क्वॉड आला इकडे. 10-5 करतो. ए इतका नको रे येड्या, इतका नाही करायचा, इतका टाईम नको. थांब जरा पोरं बघू कसा रिस्पॉन्स आहे, त्याच्या त्यानुसार चालू करायचं. हे 28 झाले, 28 आपण काल 28-29 खेळलो आहे. मॉन्स्टर एम, मॉन्स्टरचा अजून एक आला, मॉन्स्टरच्या ह्याच्यात आयरन स्पायडर घुसला आहे, नाही तर ते वेगवेगळे खातात. जयेश भाऊ खेळू ना त्याच टीममध्ये, वी आय ब्लेड. अरे तोवाला जयेश नाही रे, हा हा जयेश वेगळा आहे, तुझ्यासोबत जो आहे तो जयेश वेगळा आहे. कळालं? नको टेन्शन घेतो. मला तू इंस्टाला मेसेज केला ना, तुला मी त्या जयेशबद्दल सांगतो बघ प्रॉपर. मॉन्स्टरचा स्क्वॉड इकडे. आता प्रशांत त्या टीममध्ये गेला तर बरं होईल कदाचित, स्वतःची टीम सोडून खेळतो प्रशांत. माहीत आहे, विचारतोय. ओके ओके ओके, काही विषय नाही, काही विषय नाही. ए आयकॉनिक किती भाग आहे रे बघू. नाही खालच्या स्लॉट तर नाही, 30 तर झालेच भावांना. पटापट पटापट बॅड अल्फ्रेड पण आला. हंटर, ट्यूबॉक, लाईट, पांडा. भाई थांब भाई, पांडा शेट ऑनलाईन आहेत रे. हैदरा ग्रेविया भी यहाँ पे आ चुका है. NXT का स्क्वाड शायद से यहाँ पे कमबैक करते हुए. झाले का 750? नाही बघितलं सुकू मॅडम, बघतो. थांबा थांबा एक सेकंड. अरे 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 सुकू मॅडम, धन्यवाद धन्यवाद. रिस्टार भाई, रिस्टार बोलते धन्यवाद हा. तर चला, मॅच संपण्याच्या आधी सुकू मॅडमच्या कृपेने आपल्या चॅनलचे 750 हे कम्प्लीट झाले आहेत भावांनो. 33 माणसं, ओके ओके. इज्जत इज्जत नाही भाई, इज्जतीचा पाऊस तुझ्यावर फुल इज्जतीचा पाऊस. धबधबा डायरे धबधबा, कारण एक एक सबस्क्राइबर की किंमत भाई तुम क्या जानो. सुकू मॅडम ऐसा तो मैं कुछ बोल नहीं सकता, क्योंकि तुमने खुद से दो दिए मुझे. मेरे कर्ण अर्जुन आएंगे. चला या पटापट पटापट पटापट, असती असती इकडे हळूहळू इकडे गरमी वाढेल असं मला आता वाटतं आहे, कारण स्क्वॉड बॅडवाले, मॅडवाले प्लस मॉन्स्टर आणि आपले जयेश. कॉंग्रॅच्युलेशन फॉर 750. अरे धन्यवाद धन्यवाद. सुकू बोलते भाई, सुकू बोलते नाही. सुकू मॅडम बाकी ते मी तुम्हाला सांगितलं ते करा का तुम्ही कंस मामावाला सीन? तुमच्या आशीर्वादाने भावांनो आता सपोर्टने 750 झालेत, ते जरा पुढचे 0 वाढवायचे आहेत रं आपल्याला, तो विषय. बीट्स प्लेस सुकूबाई. सुकूबाई नात कर रही रे, बोली जय बोली जयला. एक क्रश मामा बघते मी. कंस मामा रे, क्रश नाही कंस कंस. हे बघ हे बघ, जयेशची लक्षणं बरोबर नाही दिसत रे मला. थांबा जरा आपण इकडे सध्या इकडे लक्ष देऊया. बॅड वन प्लस OP यांचा स्क्वॉड कुठे गेला रे? RTR वगैरे. ओके चल, लड़की उबे इन लोगों ने वाइफ का ही कर दिया. इरेंगल लावतो आहे, हो इरेंगल लावतो आहे, इरेंगल लावतो आहे. कारण कसं माहिती आहे का, लिविकमध्ये मजा नाहीत रे. इरेंगलमध्ये कसा थोडी मजा तरी येईल ना. प्रशांत भाऊ ये चिकन मुझे इस वाले मॅच में चिकन भाई मुझे आपसे एक्सपेक्टेड यार. लास्टमध्ये तर नाही घेतला अमोल लूप. स्टार्ट करणे का क्या? ए एक काम कर चेतन, ऑनलाईन वर टाक बीट प्लेस अमोल लूप. चल भावा एक मिनिटमध्ये लावतो. हो चालेल चालेल, ऑनलाईन वेट टाक आणि लावून टाक, ऑनलाईन वेट टाक आणि लावून टाक, लावून टाक. काय नाही झाले आपले नॉर्मल सगळे जे काही प्लेयर असतात ते आले. हे भाई त्याचा एक भारी गेला रे जयेशचा, विषय गंभीर हो गया रे.
लाइक नहीं किया तो अब तक लाइक कर दो यार, किसकी राह देख रहे हो। बाकी आई होप सगळे जेवले वगैरे असतील। अमोल बाबा बोलत जात, अरे अमोल खेळतो रे। ॲक्च्युअल ना बीट प्लेस आणि सुकू बाकी जे कोणी असतील ना अमोलला जे ओळखतात त्यांनाही सांगतो अमोलचा गेम प्ले चांगला आहे ॲक्च्युअली। बरोबर एक मिनिट बोलते, राव देतो ना। असो बॅक टू द मॅच, या पे अभी फिलहाल कितने लोग हे 35 प्लेयर्स, 35 प्लेयर्स मतलब समथिंग कुठं आहेत, 3, 3, 9, 9, 3, 12, 12, 13 टीम आहेत, 12, 13 टीमा प्लस त्याच्यात कोणी सोलो असतील कोणी डो असतील बघूया। हो रे झाले आणि मस्त झाले। अच्छा अच्छा चांगलं आहे चांगलं आहे, मजबूत जेवा पिवा आणि खावा, अभ्यासाचं अजिबात टेन्शन घेऊ नका। प्लेन पाथ पण बघू इकडे, अजून प्लेन पाथ तर लागला नाही आहे। बॅड रोलेज बॅडची टीम इकडे पूर्ण आले, यांचा आयजेल नाही रे पण प्रोप्या किती रे, प्रोप्या प्रोप्या नाही तो इतना मजा नाही आहे रे। बॅड ॲक्शन ऑप्शन आहे यांच्यात। प्लेन पाथ की तरफ यहाँ पे थोड़ी नज़र डाली जाएगी तो गटका के साइड से नोवा और मिल्टा के सेंटर मतलब पानी में यहाँ पे प्लेन पाथ एंड होता हुआ, तो अभी यहाँ पे सीधा शायद से प्लेयर जॉर्जो पुल एकाध दो टीम जाएगी, पोचिंग की अपार्टमेंट और नोवा और मिलिट्री बेस, ये चार स्पॉट है भाई। यहाँ पे अभी फुल बुमबम होने वाला है। चलो अभी देखेंगे यहाँ पे कौन सी टीम कहाँ पे उतरती है। चलो जैसे कि मैंने कहा जॉर्जो पुल में एक से दो टीम उतरेगी, यहाँ पे जॉर्जो पुल में तीन टीम, कम से कम तीन टीम तो उतरेगी उतरेगी, फिलहाल तो ऐसा लग रहा है हमें, पर देखेंगे क्या होता है। अखिल डी ओके, चलो यहाँ पे फिलहाल हम अपने इसके ऊपर नज़र डालेंगे भाई कुठे रहते हैं। हाँ आयरन स्पाइडर, आयरन स्पाइडर होन जाऊन दे। चला आयरन स्पाइडर वेडन स्पाइडर भाई फुल पोचिंग की आणि जॉर्जो पूल, असं तर वाटतं की या दोन ठिकाणीच फुल म्हणजे एकदम नाद होणार आहे नाद। एक टीम कोणतरी घटकाला गेले आणि कोणता विचार कोण घटकाला गेले हे तर मला अजूनही कळत नाही आहे। चला विमान पूर्णपणे खाली झाला इकडे असं तरी सध्या मला वाटतं आहे, विमानात कोणी नसावं। बरोबर नोवाला एक टीम गेले आणि ती टीम आपल्याला माहिती आहे, तुम्हालाही माहिती दिसत असेल जे जे ओळखतात त्यांना तेच। पोचिंग की मैं यहाँ पे अभी फिलहाल दोस्तों हम ड्रोन व्यू से देखेंगे थोड़ा, आरटीआर टीम आरटीआर और आयरन स्पाइडर की टीम यहाँ पे पोचिंग में उतर चुकी है, उसके साथ वहाँ पे मिस्टर की टीम भी पोचिंग की में उतर चुकी है, तो यहाँ पे तीन टीम पोचिंग की में है। सब बंदे ने एक एक घर ले लिया है, शायद यहाँ पे लूट होते ही, जैसे ही लूट होते उसके बाद हमें तुरंत फाइट देखने को मिल सकती है। अखिल और कैरी देखेंगे अभी, दोनों ने भी एक एक घर होल्ड किया है। मिस्टर का स्क्वाड भी शायद से वही स्ट्रैटेजी अपनाता हुआ, देखेंगे मिस्टर कैरी ओपी क्या करते हैं यहाँ पे। चलो उनके पॉइंट ऑफ व्यू से मैच देखेंगे। यहाँ पे मिस्टर कैरी ओपी ने थोड़ा बैक लिया है, उनके पास शायद से गन नहीं है, एक चलो गन नहीं है इनके पास, सो इनसे फाइट एक्सपेक्टेड नहीं है। हमें ओपी हंटर की तरफ जाएंगे, ओपी हंटर के पास यहाँ पे मिनी मिनी से क्या कर पाएंगे ओपी हंटर देखेंगे यहाँ पे क्या होता है। थोड़ा बहुत यहाँ पे लूट करने की कोशिश रहेगी इनकी। अखिल के पास भी देखेंगे, यहाँ पे अखिल के पास यूएमपी मिल चुके हैं उनके लिए, लेवल 2 का हेलमेट प्लस 2 स्मोक, तो ठीक है कुछ इतना मतलब बुरी भी लूट नहीं है। ओपी बॉब भाई एकटा झाला रे हा, तर बॅटचा हे बघा तुम्हाला सांगतो ना, जिथं स्लॉट भेटतो तिथं घुसून जायचं, काही इतका विषय नाही आहे। हां एखादे माणसं जरा जास्त म्हणजे कंटिन्युअसली स्लॉट चेंज करत असेल म्हणजे समजून जायचं की त्यांचा कोणीतरी येतो आहे। ओके हां तर बॅटच्या टीमकडे इकडे बोलूया, पण त्यासोबत बॅट प्रोफेसर यहाँ पे नॉक हो चुके आहे। ओ भाई सॉरी 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 सॉरी, बॅट प्रोफेसर यहाँ पे रट्टे दे भाई वन साइड मॅन। मी बोलते इकडे बॅट प्रोफेसर आला नाही इकडे बॅट प्रोफेसर इकडे इकडे मिलिटरीत नाद करतो भाई जॉर्जोमध्ये, आणि त्यासोबत इकडे पोचिंकीमध्ये पण नाद चालू झाला आहे। सो पोचिंकी में भी एक बार जरा हम नजर फिराएंगे। पोचिंकी में आयरन स्पाइडर को निस्तनाभूत कर दिया गया है, आयरन स्पाइडर को सीधा मिट्टी में मिला चुके हैं पोचिंकी में। मिस्टर का स्क्वाड यहाँ पे, मिस्टर का स्क्वाड और एक टीम लेता हुआ मॉन्स्टर प्रशांत यहाँ पे खत्म होते हुए। अथर्वा जी गुड मॉर्निंग। ओ भाई साहब यहाँ पे थोड़ा विषय गंभीर कर दिया है। चलो बैट के स्क्वाड की तरफ बढ़ेंगे हम, बैट का स्क्वाड यहाँ पे फाइट लेता हुआ सीधा ही जॉर्जो पुल में। बैड का एक बंदा नॉक है, क्या यहाँ पे उसको फर्स्ट ऑफ ऑल रिवाइव मिलेगा या नहीं, या सामने वाली टीम पे ये पुश करेंगे। दोनों भी टीमें यहाँ पे बैड से है, तो टीम बैड के दो स्क्वाड यहाँ पे आते हैं और दोनों में फाइट भी होती है। चलो इनका आईजीएल दूसरे टीम से खेल रहा है सेपरेट। मॉन्स्टर एस की तरफ से वहाँ पे जॉनी मिस्टर जॉनी नॉक होते हुए वीएसएस गन के गन से, तो यहाँ पे देखेंगे
चलो राहुल भोईर भी वहाँ पे नॉक हो चुके हैं। प्रोफेसर पे क्या यहाँ पे पुश होने वाला है, बैड एजेंट प्रोफेसर की तरफ बढ़ते हुए, क्या यहाँ पे बैड एजेंट थोड़ा बहुत मतलब हाफ एच पी तो डैमेज है। मॉन्स्टर एम की तरफ से अपने ओपी हंटर नॉक हो चुके हैं। थोड़ा एक सेकंड यहाँ पे प्रोफेसर के पॉइंट ऑफ व्यू से मैच देखा जाएगा। यहाँ पे प्रोफेसर एक की पेटी गार करते हुए, वेल प्लेड प्रोफेसर, दो किल अपने नाम करते हुए। उसी के साथ वहाँ पे मॉन्स्टर एस को यहाँ पे देखा जाएगा। फर्स्ट ऑफ ऑल तो मॉन्स्टर एस ने यहाँ पे दो किल अपने नाम कर लिए। पोचिंग की में बुमबाम करते हुए यहाँ पे मॉन्स्टर का स्क्वाड मतलब एक बंदा उनका गलती से दूसरी टीम में चला गया था, वो वही खत्म हो गया। अखिल डी, ओ भाई साहब यहाँ पे गड़बड़ हो रहा है। मॉन्स्टर एस भी यहाँ पे खत्म हो चुके हैं। अखिल डी वन आ भाई, अभी पूरी लॉबी मतलब हदर जाएगी रे कुछ देर के लिए। ये AKM का किल इफेक्ट इतना डेंजर है ना, अभी दिखेगा इन सबको दिखेगा। चलो तब तक हम फिर से बढ़ते हैं पोचिंग की में, शायद रुको पोचिंग की में बढ़ने से पहले यहाँ पे एक बंदा आएगा शायद से। चलो मरा रे प्रोफू ने धोखा दिया। हाँ रे यहाँ पे क्लच गॉड आते हुए धीरे धीरे करके अखिल के सामने, देखेंगे यहाँ पे क्लच गॉड कितनी देर तक सर्वाइव कर पाते हैं। फुल होल्ड वाला गेम प्ले, पेशेंस वाला गेम प्ले हमें देखने को मिल रहा है। क्लच गॉड शायद से नीचे के फ्लोर पे है, शायद क्लच गॉड आते, चलो क्लच गॉड को थोड़ा अभी एक सपोर्ट मिलेगा उनके टीममेट से। अखिल यहाँ पे शायद 1v2 के पोजीशन में, अखिल के लिए एक चुनौती रहेगी 1v2 की पोजीशन। और यहाँ पे क्लच गॉड धीरे धीरे करके आते हुए और एक प्लेयर अखिल दिक्कत में दोनों साइड से। वहाँ पे क्लच गॉड को थोड़ा बहुत चांस है। क्लच गॉड क्या यहाँ पे पुश करेंगे अपने बंदों को रिवाइव करके, क्लच गॉड क्या कर सकते हैं यहाँ पे देख लेंगे, एक बात रहेगी। बट उसके साथ चलो क्लच गॉड को भी देखते हैं। यहाँ पे क्लच गॉड फिलहाल थोड़ा बहुत अपने आप को बैक करता हुआ, चलो अखिल ने वहाँ वो थोड़ा जंप कर जाए और अखिल यहाँ पे हीलिंग करेगा। तो देखते हैं यहाँ पे कैसे अपॉर्चुनिटी क्रिएट कर पाएंगे। अखिल थोड़ा साइड के घर में चला गया है, उसी के साथ यहाँ पे थोड़ा बहुत इनको भी टाइम मिलता हुआ रिवाइव का, वो भी थोड़ा बहुत मतलब अभी रिवाइव हीलिंग दोनों साइड से हो जाएगी। चलो फिलहाल भाव नो लाइक थाम लेना पाइजे आज बात, लाइक थाम ले पाइजे ना दादा, अगर लाइक थामे तो भाई तरस होगा रे। वो 21 के 25 लाइक करने का है अभी फिलहाल का टारगेट, ठीक है। चलो अभी अखिल के पास यहाँ पे हीलिंग की शॉर्टेज, क्या अखिल वहाँ पे शॉप में जाने वाला है। 3 किल बैंडेज थोड़ा थोड़ा चल रहे, फुल बैंडेज तो लग रहा, बैंडेज कितनी वे वाचू सकते अखिलला ते बघूया आपण। ग्रेनेड एक कुक झाला आहे, ग्रेनेड कुक झाला, आता ग्रेनेड किती परफेक्ट पडेल हा बघणार। स्मोक होता असा एक सेकंड वाटला आवाजाने, आपला ग्रेनेड वाटला आणि इकडे अखिल आला, अखिल क्लच गॉडला घेऊन गेला। ओ भाई साहब, आता ओमकार क्लच गॉडला वाचू शकतो का हा प्रश्न होता, तो प्रश्न राहिला। आणि अखिलकडून इकडे शार्प 1v2 की भाई सिच्युएशन, ती पुरा एकदम आराम से इजी 1v2 इजी बोलते भाई, एकदम पोचिंग क्लिअर केली रे। 5 किल वन साइड, ओपी बॉप आता ह्याच्यासमोर असेल, ओपी बॉप तर भाई थोडा जास्त अंतरावर आहे, सो याला पण कळालं असेल की ह्याच्यासोबत आहेत कोणीतरी। चला परत आता मॅटच्या स्क्वॉडकडे बघूया, मॅटचा स्क्वॉड सध्या इकडे काय करतो, मॅटच्या स्क्वॉडकडे डायरेक्ट नदीच्या आरपार आहे, सो याला तर अजून फाईट जवळपास नाहीच आहे। प्रोफेसर की तरफ एक बार देखा जाएगा, तो प्रोफेसर फिलहाल तो अभी तक जॉर्जो फुल लूट रहे, लूटो भाई लूटो। बैड का और एक स्क्वाड देखेंगे, दादा आदित्य इज बैक, अरे वेलकम बैक बाबा, होतास कुठे या मॅचमध्ये आला नाहीस। एक सेकंड चला बैड ॲक्शन, बैड की टीम यहाँ पे कहा जाएगी अभी देखने के बाद रहेगी। बट यहाँ पे बैड की स्क्वाड फिलहाल तो फार्म की तरफ से बढ़ती हुई, और मिल्टा में उनके लिए टीम चुनौती खड़ी कर सकती है अगर वो मिल्टा में जाते हैं तो। नहीं आता येईल, चालेल आता ए प्लस स्क्वाड वगैरह घेऊन येत असेल तर ये काय विषय नाही। ओके बॅड वन अप यहाँ पे, म्हणजे भाई इकडे बॅडचा वन साइड धरणार आहे, एक दोन तर बॅडचे स्क्वाड आहेत। न्यू डिवाइस घे रे अखिलच्या आय डीने मी आहे, माहिती आहे मुस्त्या, माहिती आहे मला, माहिती आहे अखिलच्या आय डीने तुझेस, मला कधीच कळालं ते। न्यू डिवाइस घे रे, अरे न्यू डिवाइस काय करजे भाई, चालतो आहे ना, जब तक चलता है तब तक चला नहीं करे, काले नहीं देने का भाई, मेरा हकता है, मेरा दुखता है, मेरा चलता नहीं,
झाला चिकन. अरे प्रशांत शेट काय विषय हा, इतका खराब मरतो भाई, तुझा गेम प्ले गेलाय कुठं? ये ना विजय दादा, काय विषय भावा? वी आय ब्लेड की तरफ देखेंगे, चलो यहाँ पे अभी जयेश का स्क्वाड तो भाई फिलहाल फुल सेफ खेलते हुए शेवटला फाईट घेतात रे, यांची सहज सहज स्ट्रॅटेजी आहे भाई. पिकाचू इज बॅक. अच्छा अच्छा अच्छा, पिकाचू वाला आहे तो का? ओके ओके ओके. आय एम जय आर बॅड दादूस डुओ मी फिलहाल खेळ रे. एकदम आरामात पैसा वसूल करणे का? अरे शुभ मॅडम, पैसा वसूल झालाय हो, पैसा वसूल झालाय, पण कसं आहे जरा अजून. मिस्टर शिमान की तरफ से वहाँ पे ओपी बॉप खत्म होते हुए पोची की इसी तरह पूरी तरह से क्लियर हो चुकी है. दादा जी एफ आहे का तुझी? नाही रे, नाही 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 भावांनो, कोणी गैरसमज करू नका. माझी मैत्रिणीची, माझ्या मित्राची बहीण आहे, ठीक आहे? ताई बोलू शकता तुम्ही. रोजक, चला रोजकमध्ये आपले बॅड दादूस स्वतः आपले रूम ओनर, आजचे आपले रूम ओनर बॅड दादूस आहेत भावांनो, सो त्याला मग इज्जत द्या. ये ना आता नवीन हॅक लावला आहे अजून जास्त तर. शुभ मॅडम चिल आ चिल चिल चिल, काय पैसा वसूल मदरबोर्ड हातात येईल आता. मदरबोर्डचा काही विषय नाही रे, आपला मोबाईलचा डिस्प्ले हातात येईल, आपला मोबाईल आहे ना रे, वो विषय आहे. नाव सांग जरा. भावांना हॅक वगैरे लावू नका रे, लेजिट खेळा ना जरा, कारण कसं आहे तुमच्याकडे स्किल असेल तर भाई हॅकची काही गरज नाही रे. ओ हॅक ना भाई, बच्चे लगते बच्चे, ते मजा नाही रे. चला बॅक टू द मॅच, इकडे फुल टाइमपास झालं. बॅड प्रोफेसरचा कदाचित इकडे नेटवर्क गेला असं मला भास होतो आहे, चला बॅड प्रोफेसरला एकदा बघून घेऊया. जेडीची आधीची आयडीचं नाव काय? अरे नाही ना माहीत मला विजय भाई, मला माहीत असं सांगायला काय. प्रोफेसर कदाचित, चला प्रोफेसरचा नेटवर्क नाही गेला आहे, नाही बोललो 14 प्रो मॅक्स का? सुखो मॅडम किडनी जरा येऊ द्या तुमची, मग 14 प्रो मॅक्स नाही भाई, अरे 15 लॉन्च झाल्या झाल्या घेऊ. किडनी जरा सेंड करा मला तुमची, किडनी विका मस्तपैकी आणि पैसे सेंड करा. चलो बॅक टू द मॅच. यहाँ पे दोस्तों मॅड का स्क्वाड के सामने यहाँ पे बॅड की स्क्वाड उनको चुनौती देती हुई. चलो मैन लेजेंड यहाँ पे थोड़ा बहुत डैमेज खाते हुए बैड एक्शन की तरफ से, बैड एक्शन यहाँ पे फुल मतलब लेटम लेटा ही स्प्रे देते हुए, फुल झोपे आड़वे तिड़वे स्प्रे भावानो. बैड अल्फ्रेड, बैड अल्फ्रेड यहाँ पे फुल कवर कवर में खेलते हुए. मैड क्या करेंगे अभी? मैड का स्क्वाड वर्सेज बैड का स्क्वाड भाई. करण अर्जुन एक तरह भाई, एक करण अर्जुन है मैड और बैड. और यहाँ पे मैड का क्या, एक बंदा नॉक होगा. अल्ट्रॉन यहाँ पे स्पॉट करते हुए बैड एक्शन को, बैड एक्शन को थोड़ा लेटम लेटा ही स्प्रे देते हुए, तो वहाँ पे कुछ डैमेज तो नहीं मिला उनको. चलो मैड का यहाँ पे एक बंदा नॉक हो चुका है अल्फ्रेड की तरफ से, मैड डीके नॉक हो चुके हैं यहाँ पे. क्या मैड डीके को बचाया जाएगा या नहीं, या उनको बचाने की कोशिश में यहाँ पे मरेंगे? अवगढ़ अवगढ़ यहाँ पे थोड़ा देखने लायक बात रहेगी. बैड एक्शन क्या करेंगे यहाँ पे? बैड एक्शन थोड़ा अपने आप को बैक करते हुए, बैड एक्शन अभी फिलहाल थोड़ा स्टैंड लेते हुए उनके टीम के लिए. और जैसे ही उन्होंने थोड़ा कवर फायर देने की कोशिश की, उनको अच्छा खासा डैमेज भेटा. और यहाँ पे और बैड किलर को भी अच्छा खासा डैमेज. माझी दिली असती किडनी पण एकच राहिले. समजा. और यहाँ पे मैड अल्ट्रॉन, मतलब भाई मैड की पूरी टीम अच्छा खासा डैमेज ले भी रही है और दे भी रही है. किसी का उधार नहीं रखने का, उसका बेस्ट एग्जाम्पल रे, एकदम पद्धतशीर तुड़ा तुड़ी चले. आता लावणार आहे का? चला बघूया काय होतंय. थोडा हमें यहाँ पे रोटेशन देखने को मिलेगा. तू सेम श्रीमान वाटतो खरं. अरे धन्यवाद श्रीमान दादा, आपले डायरेक्ट भाई आयडल आहेत रे. आयडल अमोल के पीछे यहाँ पे गाड़ी लग चुकी है, क्या कोई फाइटर अमोल यहाँ पे खुद को बचा पाएंगे या नहीं, देखने लायक बात रहेगी. यहाँ पे फाइटर अमोल उसके साथ शायद जयेश है या नहीं, जयेश. ओ भाई साहब यहाँ पे अमोल थोड़ा दिक्कत में आएगा, अमोल दिक्कत में आता हुआ, बट चलो जयेश के पास चला गया तो अमोल फिलहाल अपने आप को बचाने के काबिल तो बन गए, वरना अवगढ़ हो जाता अभी इसका विषय. अरे हैक ना लाओ अपन. अरे आपने को पता है यहाँ पे मैड अल्ट्रॉन की तरफ से एक अच्छा खासा स्प्रे, और यहाँ पे मैड अल्ट्रॉन नॉक हो चुके हैं वी आर ब्लेड की तरफ से. यहाँ पे भाई एक अच्छा कवर फायर, मैड अल्ट्रॉन यहाँ पे दिखा, मैड अल्ट्रॉन यहाँ पे खत्म हो चुके हैं. मैड अल्ट्रॉन के टीममेट ने यहाँ पे खून का मतलब खून से लिया जाएगा, उसी के हिसाब से यहाँ पे इनके ऊपर भी स्प्रे दिया था. बट यहाँ पे वी आर ब्लेड को भाई वी ई ब्लेड, चलो ब्लेड यहाँ पे बच चुका है. फाइटर अमोल भी रिकवर करते हुए, उसके साथ जयेश इनको कवर फायर देता हुआ
ओ भाई साहब, जयेश की भी तीढ़ी पड़ने वाली थी। बैट्स भाई की तरफ से यहाँ पे मैट डी के नॉक हो चुके। मैट का स्कोर यहाँ पे मतलब बीच में खींच चुका है अक्का। मेरे को इग्नोर किया तूने। अरे सुकू, तेरे को इग्नोर करके क्या मिलने वाला है? मिस रियल मी हो सकते। ओ भाई भाई भाई, अरे अपन एक ही चेहरे ब्लेड भाई। चलो ब्लेड के थोड़ा ब्लेड के पॉइंट ऑफ व्यू से मैं देखा जाएगा यहाँ पे। जैसा भाऊ सोब्लास भे, नहीं बे नहीं ऐसा नहीं होता रे। अबे तू माला इग्नोर कर यार। यहाँ पे अच्छा रनिंग प्ले, बैड एक्शन यहाँ पे खत्म होते हैं। शायद से बैड एक्शन खत्म हो गया नहीं। मैड का नहीं, मैड का सर यहाँ पे थर्ड पार्टी अच्छी तरह से कर रहा है। यहाँ पे बैड एक्शन खत्म हो गया नहीं। ओ भाई साहब, बैड के यहाँ पे दो बंदे नॉक हो चुके हैं। फाइटर अमोल भी यहाँ पे नॉक हो चुके थे। अमोल भाई तेरी तो आज फुल स्ट्रीम पे इज्जत निकल रही होगी रे। वी आई ब्लेड यहाँ पे, वी ई ब्लेड सॉरी ब्लेड यहाँ पे अपने टीममेट को रिवाइव करते हुए। उसी के साथ यहाँ पे जयेश क्या कर रहा है? जयेश यहाँ पे थोड़ा अलग माइंडसेट से चल रहा है। बैठ जाता उसको यहाँ पे जयेश अगर स्प्रे देता है तो बैठ जाता यहाँ पे दिक्कत आएगा। बैठ जाता उसके यहाँ पे नॉक हो चुका है बैठ जादू। ओ भाई साहब, जय क्या आपने बंदे को बचा पाएगा या नहीं? ओ भाई साहब, यहाँ पे जय ने दादू को बचा लिया है। आमचे फुल क्लान आहे तर चिकन फिक्स पबजी आणि भाई बोलू नये ना, मग काय विषय नाही रे। शो युअर स्किल, त्यासाठीच कष्ट मिळत आपले। इग्नोर नको करू रे। 750 केले तर हा भाई ते तर आहे। सुकू मॅडमने 750 केले तर तिला इग्नोर करून कसं होणार? अमोल भावा इज्जत। अरे अमोल भावा 10 वेळा मरतोय का, काय फायदा? आय एम जय यहाँ पे आपने बंदे को बचा के भाई खुद भी बच चुका है। अमोल भाई यहाँ पे फिलहाल तो 0 किल के साथ सर्वाइव कर रहे हैं। यहाँ पे अमोल भाई क्या करेंगे, फिलहाल तो कांच तोड़ रहे हैं भाई। कांच तोड़ू नको रे, महागड़े काचा ऐसा कैसा कर रहे हो भाई? बंदे को तोड़ो ना, कांच तोड़ने में क्या मजा। चल इकड़े बघूया अजून काय सीन। इकड़े बरेच टीम म्हणजे ना असा डायरेक्ट चुरापाव झाल्यासारखा झालेला। बॅटचा एक उरला आहे, बाकी बॅटचा एक टीम तर अख्खी गेले बॅटची। हो भाई साहब अमोल भाऊ इथं म्हणून रे। ओके ओके, बॅड किलर भाई दो मतलब टीम फिनिशेस दो के साथ फिलहाल सर्वाइव करता हुआ। देखेंगे वहाँ पे उनके सामने जयेश का स्क्वाड रहेगा। जयेश भी यहाँ पे फिलहाल तो पूरा थर थर गया होगा क्योंकि वहाँ पे जय ने दादूस को रिवाइव कर लिया है। अखिल देखेंगे यहाँ पे क्या कर रहा है। अखिल फिलहाल तो उतरते ही उन्होंने अपना डोमिनेंस दिखा दिया था 5 किल के साथ। यहाँ पे अखिल 1 साइड सर्वाइव करता है म्हणूनच बोलली। नंतर त्याला मी पाठवले याचे एसएस, बघ तू लक्षात ठेव। NXT कॅप्टन हायद्रा ग्रेविया यहाँ पे अखिल के सामने 1v2 की सिचुएशन रहेगी। उसी के साथ वहाँ पे फाइटर अमोल की तरफ से जय को दे दिया है एक प्यारा सा नॉक, वो भी ग्रेनेड से। भाई किसी से भी मरो बट ग्रेनेड से मत मरो यार। और अमोल की तरफ से यहाँ पे जय और बैड दादूस दोनों खत्म। 1v1v2 करते हुए यहाँ पे अभी अमोल को इज्जत दो यार चैट में। चलो अभी ब्लेड की तरफ देखेंगे। तो यहाँ पे 5 किल के साथ जयेश की स्क्वाड फिलहाल सर्वाइव कर रहे हैं। बैड प्रोफेसर यहाँ पे 2 किल के साथ पोचिंग में आते हुए। और बैड प्रोफेसर यहाँ पे थोड़ा स्नाइपिंग स्किल दिखा रहे हैं बट उनके और शायद से यहाँ पे मिस्टर श्रीमान को स्पॉट कर लिया गया है बैड प्रोफेसर की तरफ से। यहाँ पे अखिल की तरफ से NXT कैप्टन नॉक हो चुका है। चलो यहाँ पे देखेंगे अभी क्या होता है। हैदरा ग्रेविया पुश करते हुए, हैदरा ग्रेविया क्या अपने आपको बचा पाएंगे या नहीं? चलो हैदरा ग्रेविया यहाँ पे नॉक हो चुके फुल। भैया अखिल 1 साइड खेलता हुआ यार। अखिल ने अपने खुद को, अरे भाऊ तुझा नाव येतो आणि तू कुठं काय झालायस? चलो यहाँ पे ग्रेनेड आला गया, अच्छा खासा ग्रेनेड हम बोल सकते हैं। इस बीच वो अपने आप को थोड़ा बहुत हील कर सकता है। अमोल बाबा इज्जत चल रहे बाबाला, वाईट नाही वाटत नाही ग, त्याला वाईट नाही वाटत ना, बरोबर आहे। पोचिंग की मैं अभी फिलहाल भाई प्रोफेसर और अखिल के बीच में फाइट बाकी है क्योंकि इन्होंने तो, चलो ये तो वैसे भी मर जाएंगे शायद, मुझे ऐसा लग रहा है। NXT का स्क्वाड यहाँ पे दिक्कत में आएगा। हैदरा ग्रेविया ने NXT कैप्टन को रिवाइव दे दिया है बट यहाँ पे कितनी देर तक अखिल खुद को बचा पाएंगे या नहीं? जे वो तो स्ट्रीम बघून, अरे भाई धन्यवाद धन्यवाद, इतकंच प्रेम असू दे रे, फुल वॉच टाइम त्याचा परत बघ बघू बघू। बॅड प्रोफेसर की तरफ से वहाँ पे NXT आयकॉनिक नॉकआउट वहाँ पे। उसी के साथ NXT का स्क्वाड यहाँ पे खत्म होने आ गया। अखिल यहाँ पे दिक्कत में आ चुकी, क्या यहाँ पे अखिल के ऊपर पुश होने वाला है या नहीं देखने लायक बात रही। उसके साथ यहाँ पे NXT का स्क्वाड यहाँ अपने बंदे को फिलहाल रिवाइव कर पाएंगे या नहीं मोटा विषय, कारण समोर प्रोफेसर पण इकडे टक लावून बघत असेल। प्रोफेसरचा पॉइंट ऑफ व्ह्यू ने मॅच बघू। ओ भाई साहब, और अखिल यहाँ पे खत्म। प्रोफेसर बोलते टोपी खोलते भाई, चला प्रोफेसर ने एकदम पद्धतशीर थर्ड पार्टी केले।
जर कोणी विचारला की थर्ड पार्टी काय असतं, भाई त्याचा एक बेस्ट एक्झाम्पल प्रोफेसर, इतका ही व्हिडिओ बघून घ्या, टाइम आउट थर्ड पार्टी आहे का, दोन्ही टीमाला त्यांनी त्रास दिला, बट अखिल वन साइड खेळत होता भाई, 5 ते 6 किल झाले त्याचे काहीतरी. चला 5 टीमा बाकी, सो बी रेडी. आता अजून थोडा मजा येणार आहे कारण प्रोफेसर फुल इंटेन्स गेम प्ले दाखवतास. NXT की स्क्वाड या पे, सॉरी मिस्टर श्रीमान और NXT इज्जत त्याच त्याचा पेड भाई भाई बेकार बेकार. लास्ट 2 असलं तरी तिथे बसून स्ट्रीम बघेल. अरे भाई 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 दीप भाऊ इज्जत, तिथला पाऊस रे तुझ्यावर येणार आहे धबधबा, पाऊस पण नको धबधबा येणार आहे. चला इकडे बॅक टू द मॅच. बॅड प्रोफेसर यहाँ पे शायद से स्पॉट होने वाले है, मुझे ऐसा लग रहा है, बट मिस्टर श्रीमान क्या अपने आपको पहले पूरी तरह से हीलिंग करेंगे या सीधा ही बॅड प्रोफेसर के ऊपर स्पॉट करने की कोशिश करेंगे. बट अगर बॅड प्रोफेसर की तरफ से यहाँ पे स्पॉट होता है तो NXT का ये स्क्वाड दिक्कत में आएगा. चलो बढ़ते हैं बाकी स्क्वाड की तरफ. बैड वन अप जो भाई फुल सेफ गेम प्ले दिखाते हुए यहाँ पे, या टाइमर थ्री का ड्रॉप रोटा सर है. टीम जयेश यहाँ पे क्या कर रहे, टीम जयेश यहाँ पे फुल बग्गी बिग्गी लेके पूरी तरह से पूरा मैप का एक राउंड लगाते हुए. लाइक चा कुटपन तो विषय गेला रे, मी लाइक कडे लक्ष नाही दिला, 25 तरी केलेत का नाही, 24 लाईक रे, 1 लाईक ए 9 माणसं बघतायत, 9 पैकी पटकन कोणीतरी एकाने लाईक नाही केला तो लाईक करून या, मला इकडे दिसतंय कोणी कोणी लाईक केला केला नाही ते. शायद से वहाँ पे बैर का ये लास्ट वाला बंदा था और वो खत्म होते हुए VE ब्लेड भाई, ब्लेड वन साइड नाट करतो रे, कदाचित आता अमोलची जागा जाईल सुकू यार. प्रोफेसर भावा इज्जत भारी करतो. अरे सुकू तुला मस्कर नाही करत, प्रोफेसर ना प्रोफेसर, माझ्या अख्ख्या कॉन्टॅक्टमध्ये सगळ्यात जास्त हार्ड खेळणारा माणूस आहे तो, मी त्याला 2 वर्ष झाले आता जवळपास बघत आलो आहे. चला बॅक टू द मॅच, विषय क्या है यहाँ पे देखेंगे. प्रोफेसर को शायद से यहाँ पे स्पॉट कर लिया है NXT कैप्टन. चलो इनके लिए जोन भी आएगा, अभी जोन थोड़ा बहुत इनके लिए दिक्कतें पैदा करने वाला है, तो देखेंगे यहाँ पे क्या. यहाँ पे NXT कैप्टन पहले जोन लेते हैं या पहले फाइट लेते हैं, मिस्टर श्रीमान और NXT कैप्टन. अभी मुझे ऐसा लग रहा है कि प्रोफेसर इनको जोन में आने से पहले रटाएगा, ऐसा मुझे लग रहा है. चलो यहाँ पे अभी बग्गी निकालेगा और वहाँ पे वो प्रोफेसर इसको बग्गी से उतारेगा. बैड प्रोफेसर यहाँ पे 3 किल के साथ सर्वाइव करते हुए, बैड प्रोफेसर यहाँ पे जोन में तो आ चुके हैं, उसी के साथ उनको शायद से सामने वाली टीम स्पॉट होगी. देखेंगे यहाँ पे क्या होता है. फिलहाल खुद को हिलअप करते हुए खरंच भारी करते हुए तो इज्जत. अरे नाही सुको यार, मी मस्करीत नाही बोललो, खरंच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सगळ्यात हार्ड माणूस आहे तो खेळणारा. चलो यहाँ पे देखेंगे यहाँ पे क्या होता है. यहाँ पे बग्गी से उतारने की कोशिश और एक तो ओ भाई साहब फुल डैमेज है रे, फुल डैमेज है. प्रोफेसर गलती हुई रे तेरे से, मुझे एकदम हार्ड डैमेज देऊन थोड़क्यात राहिले थे. चलो अभी देखते हैं प्रोफेसर क्या उनका पीछा करेगा या पहले जोन जाएगा. चलो इन्होंने खुद की खैरियत जोन में ही समझी है, तो पहले जोन जाएंगे उसके बाद फाइट लेंगे. शायद से अभी प्रोफेसर को सामने जयेश की स्क्वाड दिक्कतें पैदा करते हुए हमें दिखेगी ऐसा लग रहा है. चलो जोन भी और छोटा हो चुका है. चलो फाइटर अमोल यहाँ पे थोड़ा मतलब नेट से रट्टा खाते हुए, बैड वन अप 1v3 की सिचुएशन. क्या यहाँ पे बैड वन अप क्या करेंगे, देखने लायक बात रहेगी. 1v3 कर पाते या नहीं, अगर बैड वन अप ने 1v3 कर दिया भाई तो मेरे तरफ से उसको 50 रुपीज़ का जीपे. चलो 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 जयेश को भाई पहले रटाओ, और ना भाई जयेश तुला असा उडून उडून मारला समजणार नाही, वैसा विषय हो. चलो देखते यहाँ पे क्या होता है. फाइटर अमोल जयेश और ब्लेड यहाँ पे थोड़ा पोजीशन चेंज करते हुए. अमोल और जयेश एक ही घर में है शायद से, तो वन अप के लिए थोड़ा दिक्कतें होगी अगर वन अप यहाँ पे थोड़ा फॉलो बैक लेता है. मला पाहिजे ते 50 रुपये भाई बघू ना. और यहाँ पे बॅड वन अप के ऊपर नेट की बारिश होने वाली धीरे धीरे करके. अमोल तर मेला, अमोल मेला तर इज्जत मागे घेणार बघू आता यहाँ पे जयेश की तरफ से पुश कब होगा. नाही 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 जेडी ना, अरे जेडी नाही रे, हा वेगळा आहे, हा गोव्याचा जयेश, गोव्याचा, हा आपल्या इथला नाही. आयडी बनवले का, अरे बनू ना आयडी, थांब जरा 1 सेकंड थांब, शेवटचे 2 स्क्वाड उरू दे तेव्हा आयडी बनू.
ठीक है, जयेश की तरफ से एक ग्रेनेड कुक हो चुका है और वहाँ पे मिस्टर श्रीमान ने प्रोफेसर को रटा है। अरे और यहाँ पे हमारे 50 रुपये बचते हुए। जयेश आप लेकरू आईडी बनाओ, चल नेक्स्ट रूम का आईडी पासवर्ड बनाओ, चलो फटाफट से। और इसी के साथ यहाँ पे NXT कैप्टन और श्रीमान के सामने, मिस्टर श्रीमान के सामने यहाँ पे 2v3 की सिचुएशन रहेगी। भाई जयेश ने वन साइड नाथ करायला घेतला आता, ऍक्च्युअली कालच्या पण स्टार्टिंगला 2 चिकल त्यांचे होते आणि आजचा पण त्याच वेला चाललेत ते। बघूया प्रोफेसर को कैसे मारा भाई, वो तो हमने देखा नाही बट देखेंगे। अमोल ने गेम केला माझा रिवेंज बघूया। हां तेच बघू ना आता। इकडे आता हे ड्रॉप लुटतायत रे, ऍक्च्युअली ही चुकीची स्ट्रॅटेजी आहे। इतक्या एंड झोनला ड्रॉप लुटणं हे कोणत्या शहाण्याचे लक्षण आहेत आपल्याला माहीत नाही। चलो या पे हे बी फिलहाल फुल हिलिंग विलिंग लेंगे अभी। अमोल अमोल यहाँ पे 1 किल के साथ, ब्लेड 5 किल के साथ और जयेश 1 किल के साथ। नाइस, जयेश म्हणजे जयेशच्या स्क्वॉडमध्ये जयेशपेक्षा जास्त किल करणारा एकदम रेअरली भेटतात का। चलो अभी देखेंगे यहाँ पे लास्ट के 2 स्क्वॉड बच चुके। लेकरू नवीन आयडी पासवर्ड येऊ दे, चल नवीन आयडी पासवर्ड येऊ दे पटकन। चलो यहाँ पे शायद से स्पॉट हो चुके मिस्टर श्रीमान और मिस्टर NXT कैप्टन। NXT कैप्टन क्या यहाँ पे उनकी 3D पड़ने वाली है। जयेश ने यहाँ पे डीपी निकाले, चलो NXT कैप्टन खुद को बचाते हुए। चलो अभी स्पॉट तो हो चुके, तो शायद से 2 मिनट में ये वाली मैच खत्म हो जाएगी मेरे ख्याल से। कौन सी टीम पहले पुश करेगी देखने लायक बात रहेगी। पॉइंट हाँ तेज बघूया आता। शेवटच्या 2 टीमा उरल्यात, जयेशच्या स्क्वॉडने जरा जास्त किल, जास्त म्हणजे जरा जास्त गुणिले 3 डायरेक्ट किल हे केलेत, 7 किल त्यांचे 2 किल यांचे। सो किल पण इतके मॅटर नाही करत जर टायमावर तुम्ही स्वतःला समोरच्या टीमला मारून स्वतः सर्व्ह करता तर। दोघांचं 24 लाईक। दोघांचं 24 लाईक। ओके चला हे लाईक वाढवा रे, 25 लाईक झाले नाही का अजून। ए कोणत्या खुशीत रे भावांनो, काय लाईकवर जेस्ट लावता रे तुम्ही पण, ए गलत बात आहे रे, ऐसा नाही करणे का। चलो फटाफट से एक लाईक कर दो, चलो ये मॅच एंड होते होते पटकन आप पटकन। ओ भाई यहाँ पे धीरे धीरे करके रोटेशन देखने को मिल रहा है। चलो मैच की तरफ हम फोकस करेंगे। साउंड ग्लिच भाई, कोणाचा साउंड ग्लिच, थोड़ा तो भाई आएगा लाईक वर कोण जेशी लावत शे। अरे सुकीकडे लावतात रे, स्ट्रीम ऑफ केली आकाशला वॉचिंग असता। अरे भाई धन्यवाद धन्यवाद। चलो अभी देखेंगे यहाँ पे, चेतन नवीन रूम कार्ड बनो भावा। मिस्टर श्रीमान के ऊपर यहाँ पे थोड़ा बहुत दिक्कतें अभी आने वाली है मुझे ऐसा लग रहा है, क्योंकि अमोल भी उनको स्पॉट करते हुए, अमोल को भी वो स्पॉट करते हुए मिस्टर श्रीमान वहाँ पे थोड़ा डैमेज देते हुए। क्या यहाँ पे थोड़ा रोटेशन देखने को मिलेगा, जयेश यहाँ पे गाड़ी से नहीं निकल और उसी के साथ वहाँ पे मिस्टर श्रीमान नॉक। अभी टीम दिक्कत में आएगी, NXT की टीम यहाँ पे दिक्कत में आएगी, क्योंकि NXT वहाँ पे शायद अपने आप को बचा पाए। लवकर फाइट करा यार, मला चिकन करायचं आहे पटकन करा। अरे अरे भाई 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 बस जिंदगी में इतना कॉन्फिडेंस आहे। चलो VI ब्लेड को वहाँ पे स्पॉट करते हुए, बट उसी के साथ ब्लेड मिस्टर श्रीमान को पूरी तरह से ख़त्म करते हुए। चलो देखेंगे वहाँ पे क्या होता है, NXT कैप्टन को क्या यहाँ पे स्पॉट कर पाएगी जयेश की टीम। जयेश की टीम कंटिन्यूसली 2nd चिकन लेने की कगार पे है और यहाँ पे स्पॉट हो चुके हैं। चलो अभी इनकी 3D पड़ने वाली है, 3v1 की सिचुएशन है, सो इजी है फाइट क्लोज हो जाएगी मेरे ख्याल से। तो ब्लेड को यहाँ पे दिक्कत आएगा, ब्लेड ने यहाँ पे काम 25 कर दिया रे, खत्म खत्म खत्म। चालू गाड़ी से सीट चेंज करके भाई मारना क्वालिटी वाला काम है। वंस अगेन भाई सेम टीम चिकन डिनर विथ 9 किल। नाइस रे टीम NXT भाई, वेल ट्राय। जर तुम्ही तुमचा माणूस असता, आयकॉनिक आता येईल ना, आयकॉनिक आता येईल, थांब आता काहीतरी टफ होईल म्हणजे। इज्जत जयेश भावा, जयेश भावाला इज्जत द्यायला लागेल रे। चला पटापट, अरे आपले आपल्यासाठी इतकी मेहनत घेतात ना आपले मित्र, हे
जाम जाम म्हणजे जाम. रोशन राणे हाय. अरे दादा हाय, वेलकम टू द स्ट्रीम. आला आहे तसा इथपर्यंत जरा पटकन लाईक करून टाका रे. ते 24 लाईक शोभून नाही येते, 25 करून टाका भाऊ. कोणाचा वे चुको असा बोलून फायदा नाही का? हे चुकीचं आहे. आय डी पासवर्ड चेतन शेठ चॅटमध्ये येऊ द्या जरा आय डी पासवर्ड. ऐसा गपचूप तुम बैठेगा तो कैसा होगा रे. पटकन आय डी पासवर्ड चॅटमध्ये येऊ द्या. चला सुगो भाऊ कोणाचं आहे असं बोलून चालत नाही मॅडम. इज्जत दोरे मेरी जान. अरे ब्लेड भाई वन साइड रे, वन साइड तुडवा तुडवी. बाकी लास्टवाला एकदम मस्त केलंस गाडीत सीट चेंज करून. भाई प्रत्येकाने स्वतःच्या स्क्वॉडमध्ये अरे मगच मजा येते. भाऊसाठी प्राऊड वाटला बे. अरे अरे रे काय सांगू, आपला स्वतःचा गेम प्ले तर भाई टॉप लेवलला आहे आणि भाऊसाठी प्राऊड चांगला आहे. चला आता काय हे बी अच्छा आहे. हां चला रे पटापट पटापट या. नेक्स्ट मॅच पण आता चालू होईलच. आय डी पासवर्ड अजून नाही आलं रे. चेतनजी काय करतात मला एकदा बघू द्या. एक सेकंड हा. माझाच नाही भावासाठी वाटणार ना. बरोबर आहे बरोबर आहे. अरे दे ना लवकर. अरे ज्याने बनवलं त्याने तर मला देऊ दे भाई. ज्याने बनवलं आय डी पासवर्ड त्याने तर मला देऊ दे. एक सेकंड हा, मी आय डी पासवर्ड घेऊन येतो त्याच्याकडून. थांबा काय विषय काय जरा बघू दे मला. चेतन कुठे गेला रे? चेतन थांब रे. चेतन आय डी पासवर्ड का देत नाही आहे? एक सेकंड. चला आय आला 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 आय डी पासवर्ड चॅटमध्ये आला आहे भावांनो. सो आता पटकन जॉईन व्हा. आय डी पास एक सेकंड हा. ए चेतन भाई मला काही मेसेज तिकडे दिसत आहेत काही मेसेज इकडे दिसत आहेत, काय विषय काय आहे? 955-0-151. ओके चल थांब. रूम आय डी 955-0-151 आणि पास इकडे 10. चल भाई ओके घ्या पटापट. कुठे आला रे? अरे आला ना भाई, बघ ना जरा रिफ्रेश करा ना इथं यूट्यूबची चॅट आपली जरा रिफ्रेश करा. मिस्टर श्रीमान भाई टॉप 2 के बंदे, हैश 2 के बंदे यहाँ पे फिर से आ चुके हैं मिस्टर श्रीमान. इकडे बाकी जण इकडे जरा रिमाइंड टाकू का? या चला पटापट पटापट. यांनी रँक लावली रे, लिविक लावले ना. चल कुछ विषय नाही फिरतो भाई. ये चल ये याला मॅसेज टाकून ठेवतो. हां ही मॅच चिकन मारली तर काय करशील? द रूम हॅज बीन डिस बाय ओनर. चेतन शेठ क्या विषय आहे? हे रूम कसं कट किया रे तूने? शायद गलती से हो गया होगा दोस्तों. थोड़ा पेशेंस बनाए रखिएगा चैट में. थांबा जरा एक सेकंड हा. एक सेकंड होल्ड करा. नवीन रूम आय डी कमिंग सून. तोपर्यंत मी कलेक्ट वगैरे केला असं पण नको. थांबा जरा लेकरू चुकून झाला. अरे रे 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 ऐसा नका करू रे भावांनो. याचं एक कुछ विषय नाही. नवीन आय डी पासवर्ड येईल भावांनो. थोडा जस्ट सेकंड, थोडी देर रुकिएगा सभी लोक. थोडा विषय म्हणजे थोडा वेळ आम्हाला पण द्या रे. माझा नाहीच आहे मग भावासाठी वाटणार ना. डेंजर बस जिंदगी में इतना कॉन्फिडन्स आहे. चला आय डी पासवर्ड परत चॅटमध्ये येईल. सो परत जॉईन व्हायचे कष्ट घ्या. बोल पटकन ऑन स्ट्रीम सॉन्ग बोलायला लागेल. ए भाई सॉन्ग बिंग नाही तुला वाटलास ना मी. हां चल ठीक आहे चल बघू. चल सॉन्ग तर सॉन्ग ते पण लॉलीपॉप. भाई तुम्ही काढायला घेतले रे इकडे. हां काय ना सॉन्ग बिंग पहिले मारा. आय डी पासवर्ड भाई चॅटमध्ये आला आहे बघा. चिवेक करेल तो
ए भाई असं काय पण नका, फक्त भोजपुरी सॉन्ग. अरे वा वा वा, तुम्ही फुल म्हणजे लावायला घेतलेत रे. आयडी 9555. थांबा एक सेकंड, आयची कटकट. थांबा, रूम आयडी 9555 3294 3294. आणि पासवर्ड काय रे, पासवर्ड काय दादूसच असेल ना. थांबा एक सेकंड, आयची कटकट रे. चेत्या क्या विषय रे, पासवर्ड काय आहे चेतू दादूस. ओके चला, रूम आय डी आणि हा पास दादूस. सिलेक्ट ऑल, कॉपी. चला, काय फालतूगिरी आहे भावा, जरा पेशन्स ठेवा रे भावांनो, दे ना लवकर. बाई आलाय बघ ना, सॉरी जरा थोडं वेळ म्हणजे वाट बघावी लागली तुम्हाला, पण जरा ॲडजस्ट करून घ्या रे. कसं आहे, माणसाकडून चुका होतात, आमच्या दादाकडून पण चुका झाल्या, आणि चुकून ते आधीची रूम डिलीट झाली, म्हणजे एंड झाली ती. काय आलं जयेश, काय करतोय रे इकडे. चला या, चला पटापट. मॅटचा स्कॉड आला इकडे, आदित्य पण परत आला आहे. तांत्रिक भाई याचं पटकन, तू म्हणजे चेतन शेट पटकन, जास्त टाइमपास नका करू. एक्झिट क्या विषय घ्या. 12 माणसं या, चला पटापट्या पटापट्या. प्रोफेसर ऑफलाईन एक्झिट झाले म्हणून बंद झाले शेट. अरे काय विषय नाही चेतन, काय विषय नाही होत राहत. अरे माडूमकडून म्हणजे ना अक्षरशः माझ्याकडून पण खूप वेळा झालं आहे, तू तरी या टायमाला केलंस. माझ्याकडून तर पेड कस्टमला रूम एक्झिट व्हायचा, सो इतका काय विषय नाही आहे. ठीक आहे, चला इकडे बॅटचं स्कॉड परत बघायला मिळेल. पण त्याचसोबत इकडे जयेश आला आहे भाई, 2 लाखोपाठ चिकन डिनर. विषय गंभीर आहे भाई, फुल फॉर्ममध्ये प्लेयर सध्या. फायटर, ओ भाई साहब, यहाँ पे फायटर का स्कॉड भी धीरे धीरे करके आता हुआ. जयेश के स्कॉड को यहाँ पे थोड़ा हाथ भार लगाने के लिए फाइटर ने अपने बंदे को बुलाए. वेल प्लेड, चला येऊ द्या. स्वतःचा स्कॉड असला ना भाई, कोऑर्डिनेशन एकदम मजबूत असतो का. फुल इंटेन्सवाला गेम प्ले बघायला भेटेल आपल्याला. येऊ द्या पटकन. कुठपर्यंत पोचलं माझ्याकडे, 19 माणसं ना. ओके, स्वतःचा स्कॉड घेऊन येणार येताना. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, जर तुम्ही कुठे म्हणजे असा रश वगैरे केला तर तुमचा कोऑर्डिनेशन जितकं चांगलं असेल ना, तर तितकं चांगलं इफेक्ट असतं. बस बाकी काय नाही. मिस्टरचे माणसं गायब झाले रे सगळे, दोन झाले फक्त. कॅरी तर भाई गायबच झाला. अल्फ्रेड ॲक्शन रेंजर कुठे गेला. रोलेक्स सोने, विषय गंभीर आहे रे इनका. ठीक आहे चल. अरे आय डी पास ग्रुपवर का देत नाही. अरे दादा आय डी पास ग्रुपवर मी तर चेतन शेठ, जरा कष्ट घ्या ना. ए लेकरू ऐक ना, चेतन आपल्या वायटीच्या ग्रुपला टाक, आणि प्रोप्या तिकडनं जाऊन तो आपल्या नागपूरच्या ग्रुपवर टाक. टाकतो था. अरे काय माणसं आहेत यार, तुम्ही ऐसा मत करो रे. हे छोटी छोटी गलती आपल्या को महंगी पडते भाई. येडे येतो तुम्ही पण खरंच. तिकडं पोरांना काय वाटलं की भाई कस्टम बंद पडलेत, ऐसा नको होणे दे रे. चला मिस्टर शिवान आला आहे. NXTचा स्कॉड एक मॅच झाला आणि दुसऱ्या मॅचला गायब झाला रे. काय दुर्मिळ झालं ते. आपला आयकॉनिक कधी येतो मला ते बघायचं आता. इन रूम. ओके. हा कालचा आहे रे मिस्टर शिमान. ओके चल भाऊ, नंतर आपण तुमच्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू. बॅड वन अप प्रोफेसर, पेमेंट स्टॉप आहे म्हणून असं होतं आहे. ओके. होगा, तुम्हाला भी पेमेंट होगा. जब हमारे YT मॉनिटाइजेशन के बाद थोड़ा बहुत हमें पैसा होतेगा, उसके बाद तुम्हारा पेमेंट होगा. चला अखिल 1 या 01 भाई, वन्स अगेन तुम्हाला एक आय डी दाखवतो. फक्त आय डी बघा, आय डी बघा. पण हा कुठं गेला, कपडे बिपडे दिसत नाही रे. आ भाई लॅम्बो बघा, पाठी बघतो लॅम्बो.
ग्लेशियरचा बाजार, ग्लेशियरचा बाजार बघितला का भावांनो? टायटल वगैरे सगळं काय. 26 परत जॉईन झालेत रे. अजून पोरं कुठं गेले? थांबा. बॅड ओमरिकॉन, ओमिकॉन सॉरी, हंटर, ट्यूबॉग लाईट, नू वॉरियर. भाई म्हणजे पोरं आहेत पण करतात का इकडे? कस्टम इकडे चालू आहे आणि तिकडे तोंड मारत बसलेत. 27 चला लेकरू तयार राहा. लेकरू बोलतो आपला चेतन, तयार राहा आणि इकडे कर. ऑलला टाक, ऑलला टाक, आता ऑलला टाक. 2 मिनिटात मॅच चालू करू आपण. आता हे 26 माणसं झालेत ऑलवरून, 4-5 आले तरी बस झाले. तुम्ही 2 ना, चल. हा कोण रे? 1 सेकंड फक्त. नाही राहू दे सर, तेच गॉडझिला पण भारी होता. तर गॉडझिला कोणता रे? सुकू कोणत्या विषयात बोलते? 2 मिनिटमध्ये स्टार्ट कर. हां तेच तेच, 2 मिनिटमध्ये स्टार्ट कर. हे भाई जरा थांबा रे दादा. पबजी डुओ आहे बघ, त्याला एक हॅकर आहे. अच्छा, अरे ऐक ना, कसं आहे माहिती आहे का विजय, हे हॅकर वगैरे हे काही कामाचे नाहीत रे, ते सोडून दे. आणि आपल्या सध्या कस्टममध्ये अशी पण पोरं आहेत की ते हॅकर लावून तोडू शकतात, इतका त्यांच्यात स्किल आहे. सो डोंट वरी, हे हॅकर वगैरे चिंदे. And does not represent ID दाखवला त्याचा. प्लीज प्ले इन मॉडरेशन. अच्छा अच्छा अच्छा, टेक फ्रिक्वेंट ब्रेक. तेच गॉड दिला पण भाग होता रे. अच्छा 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 अच्छा, तो बोलते का? अरे नाही सुकू, त्याची आय डी पूर्ण म्हणजे मी बघतो, त्याच्यावर व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो. आपल्याच कॉन्टॅक्टमधला माणूस आहे, माझ्या बाजूला जातो ॲक्च्युली तो. असं आहे, दिवसभर ते नुसतं बी जे मा खेळत बसत. मी त्याची ना आय डीची व्हिडिओ काढतो आणि पाठवेल मी तुम्हाला. असा आय डी ना भाई, म्हणजे एकदम पप्पी आहे रे, पप्पी. फुल ग्लेशियर वृक्ष भरून ठेवलेत वरच्या वरचा, तुम्ही बघितलं सगळ्यांनी. हे बघ, ह्यांना बरे ते पुत्रासारखे भेटतात रे. चला बॅक टू द मॅच दोस्तों. यहाँ पे 7 से होता हुआ प्लेन पाथ, शेल्टर के ऊपर से मिलता के अल्सो ऊपर से नोवक में खत्म होने वाला है प्लेन पाथ. नेट गेला आणि बाहेर आलो रे मी. अरे रे 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 अमोल, ये आता काय अमोल बाबा, नो इज्जत. वही विषय अभी घे भाई, इज्जत काढून घेते स्वतःची. 9 टीमा 27 जण. ए ऑलला काय रिक्वेस्ट टाकले तू? हे सगळे आपलेच आहेत पोरं. हे ऑलला रिक्वेस्ट टाकले असेल तर त्याला बरं झालं असं ना, पोरं येतात. आता गेम प्ले कोणाचा बघणार शे? हो भाई 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 भाई, अमोल माझी आय डी घे आणि मॅच खेळ. अवघड आहे भाई. चलो अभी यहाँ पे सीधा मतलब स्कूल रोजक पोचेंगे मैं शायद से, बंदे जाएंगे एकाच स्कॉड यासना भी जाने वाले शायद से. उसके आगे भाई मिलिटरी विलिटरी में तो जाऊ नका, काम वैताग इतके लांब. आपाटला फुल मजबूत गर्दी होईल आता, आपाट देखने लायक बात रहेगी. ओ भाई साहब, लैम्बो लैम्बो देखो, सिर्फ यहाँ पे लैम्बो देखो, बाकी कुछ मत देखो. बार बार देखो, हज़ार बार देखो, ये लैम्बो की लैंडिंग देखो अभी. उसके साथ ये अखिल का आपको बाद में एक वीडियो भी दिखाऊंगा उसके आईडी का. नाव दे फाइटर वाले आए. हाँ तेज में फाइटर वाला बगिता. उसके साथ यहाँ पे ओपी हंटर उतरते सकट भाई, एक को रटा है उसने. चलो एक किल कन्फर्म करते हो यहाँ पे ओपी हंटर की मतलब अखिल की टीम भाई, तो किलफिल वगैरह नुस्ता. मैड विंटर वहाँ पे बैड रोलेक्स को रटाते हुए. चलो बैड प्रोफेसर भी वहाँ पे फॉर्म में आते हुए, यहाँ पे फुल खटका गेम प्ले, खटका गेम प्ले. और इसके साथ यहाँ पे प्रोफेसर नॉक हो चुके हैं. प्रोफेसर क्या है, आप लोग को बचा पाएंगे? चलो शायद से नहीं. बैड के टीम की तरफ से बैड के टीम को ही रट्टा पड़ रहा है यहाँ पे. तो स्कूल और अपार्टमेंट में इतनी गर्दी है कि भाई क्या होगा यहाँ पे. ओ भाई साहब, यहाँ पे बैड प्रोफेसर का स्क्वाड सबसे मतलब सेकेंड मरने वाला स्क्वाड बैड प्रोफेसर का. बेकार बेकार बेकार. बघू आता जयेशची टीम चिकन परत घेऊ मारते का. अरे ज्या टीमकडून अपेक्षा त्या टीमा पटापट मारत आहेत रे. मग शेवटला काय इतका म्हणजे हार्ड टीमा उरत नाही आहे, तो विषय होतो ना. अखिल की स्क्वाड और यहाँ पे उसके साथ बॅड ओमिकॉन. भाई यांच्यात कसं लग्या ओमिकॉन?
विचित्र आहेत रे. अरे मलाच नाही मारला. कुठे आहे तू? ओके जी, तिघे पण भारी आहेत. बघूया बघूया, चला आता. तो ओपी बॉब यहाँ पे मिस्टर के स्क्वाड के साथ जुड़ चुके हैं इस मैच में, और वो भी भाई फिलहाल सेफ खेलने की कोशिश करेंगे. अरे रे, ये ऐसा ही होता है रे भाई. आका दादा म्हणजे आम्ही नाही का खेळत चांगले. अरे भाई चांगले खेळत अरे तुम्ही. मी ऐसा थोडा बोला भाई, चांगले म्हणजे सगळेच चांगले खेळतात ॲक्च्युली. फक्त प्रत्येकाचा गेमप्ले टायमा टायमावर दिसतो. टाईम टाईम की बात आहे ना भाई, वहीच विषय आहे, बाकी कुछ नाही. बॅड ओमिकॉन यहाँ पे थोडा ओपी बॉप की उधर जाता हुआ धीरे धीरे करके यहाँ पे 1v1 की सिच्युएशन रहेगी बॅड ओमिकॉन की तरफ. पण अभी देखेंगे क्या यहाँ पे 1v1 होगा. अरे म्हणजे मला मारला पहिले, सॉरी जरा टायपिंग वर्ड मिस झालो. ओके कुछ विषय नाही रे आदित्य भावा, कुछ विषय नाही, होत आहे. हे कीबोर्ड जाम डेंजर आहे यार. परत कॉल आला रे. अरे यार थांबा एक. हे भाई काय कॉल करतात रे, मला हेच नाही कळत. टायमर सगळ्यांना का कॉल करायचं असतं रे? अवघड आहे भावांनो, अवघड आहे. यहाँ पे एक फाइट मिस हो चुके. बॅड ओमिकॉन यहाँ पे नॉक प्लस फिनिश हो चुके हैं. उसी के साथ यहाँ पे बॅड ओमिकॉन का एक लास्ट का बंदा बच चुका है यहाँ पे. तुझ्याकडे कोणता फोन आहे? पोको M2 6128 वेरियंट. आणि भाई फक्त BGMI-मध्ये लॅग मारतो, बाकी काही नॉर्मल यूज आहे ना, नॉर्मल यूज अजिबात हँग होत नाही हा मोबाईल. मस्कर नाही करत, सिरियसली सांगतो आहे. यहाँ पे बॅड ओमिकॉन का ये लास्ट मॅन स्टँडिंग आहे. उसके साथ वहाँ पे बॉब आपल्या आपको बचाते हुए अखिल की टीम यहाँ पे थोडा ज्यादा ही अग्रेशन दिखाते हुए उसके साथ यहाँ पे अखिल का यहाँ पे अखिल क्या अपने आपको बचाना गया. मिस्टर टेडी वहाँ पे कंटिन्यूसली पारित है. मिस्टर टेडी अपने आपको यहाँ पे थोड़ा हिलअप करते हुए, चलो मिस्टर टेडी अपने आपको हिलअप करते हैं. और अखिल यहाँ पे दिक्कत में आएगा. अखिल आया और अखिल को शायद से यहाँ पे, ओ भाई साहब यहाँ पे अखिल आया और अखिल गया. बहुत मतलब बहुत रॉन्ग वे से मरे मिस्टर की स्क्वाड यहाँ पे. एक्चुअली AR से सीधा ही पुश करना चाहिए था उनको, बट नहीं DBS. चलो कोई दिक्कत नहीं, मिस्टर की स्क्वाड उसी के साथ यहाँ पे ख़त्म हो चुकी है. अरे iPhone 16 है ना, बघू वरचे चॅट वाच, तेच मी पण बघते. झोन भारी लागलंय. अरे झोन 1 साइड लागलाय सुकू. टीम जयेश शावी देखेंगे. अरे जयेश ना म्हणजे ॲक्च्युली करतात काय माहिती आहे, तुम्ही जाम सेफ खेळता रे. स्टार्टिंगचे 1-2 झोन असतात ना, ते तुम्ही जाम सेफ खेळता. तुमच्यात इतकी कॅपॅसिटी म्हणजे कॅपॅबिलिटी तुमची इतकी आहे, स्किल इतकी आहेत तुमच्याकडं की तुम्ही आरामात स्टार्टिंगच्या हॉट ड्रॉपला उतरू शकता. पण नाही, तुम्ही स्टार्टिंगलाच सेफ खेळता. सो मजा नाही येत रे. DND कर भाई. अरे DND आहे रे, हे बघा DND आहे. पण कसं आहे, जेव्हा कॉल येतो तेव्हा हे सगळं ना इन गेमचा साऊंड पूर्ण बंद होतो माझा, तो विषय आहे. वहाँ पे अखिल नॉक हो चुका आहे. ओ भाई साहब, चलो यहाँ पे ग्लेशियर वाले को रट्टा दिया है. यहाँ पे देखेंगे अखिल क्या, राहुल क्या अपने आप बंदे को बचा पाएंगे. मैं तीच स्ट्रैटेजी आहे. ओके नाही, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी तशी ॲक्च्युली. सो त्याचा काय वाद नाही. चला बघू इकडे काय होतो विषय. अरे आमची फिक्स स्क्वाड नाही. हां तेच वो भी विषय रे. काय अभी भाई, चला राहुल भोईन इकडे अखिलला तर रिव्हाइव. म्हणजे अखिल म्हणजे माझा बाजूवालाच आहे, तो पोरगा वेगळा ॲक्च्युली आहे. त्याचा इकडे रिव्हाइव चालू आहे. रिव्हाइव झालं त्याच्यानंतर डायरेक्ट पुश होईल याच्यावर. व्हायला पाहिजे होता ॲक्च्युली, व्हायला पाहिजे होता. चुकी केली आहे एक नंबरने, स्वतःची पण हिलअप करतो आहे. चला ओके असू द्या. हां आमची बघ बॅक टू लॉबी. तुमचा कुठे आहे आई ग रेंजर यार? हा रे तुमचा स्कॉड कधीच गेला रे, जरा जास्त फास्ट मेला तो बघ त्याचा गॉडझिला आला. हां अरे तो पिल्लू
अजून मोठा पण नाही तो अजून बारीकच आहे. ठीक आहे भावा, गेम आहे, चालतं आहे. अरे वही तो, चलो जयेश की तरफ देखेंगे हमें. अभी फिलहाल जयेश अभी भी नोवो में लूट रहा है. हाँ ऐसी कटकट डेंजर है रे. नेक्स्ट लेवल से अग्रे जयेश था. जयेशला नंतर मेसेज करायला लागेल भाई, करतो काय. एक झोन लागले मॅच चे कमी, आता 8 मिनिटं होत आलेत आणि अजून स्टील तो नोवा लुटतोय. असो आना वाढत नाही वाटतं. सुकू चिल मार, चिल मार. चला एक झोन नि, एक टीम झोनमध्ये पोहोचली आणि पहिला झोन आहे, सो झोनचा काही इतका मॅटर करणार नाही कोणाला. पहिले 3 झोन गेले ना भाई तर मजा येते, नंतर झोनमध्ये राहूनच दाखवा तुम्ही. बॅडची एक स्क्वॉड सध्या शेल्टरच्या आजूबाजू फिरताना दिसेल आपल्याला. इकडे फाईट कुठे अपेक्षित नाही रे, फाईट डायरेक्ट स्कूलमध्येच. सगळं कोणाला काळ नसेल बट थोडा चिल मारवाळा. मिस्टर हॅरी वाटी अखिल आहे का? अरे आहे ना, आहे. आला आणि तो गेला. बट चलो उसी के साथ यहाँ पे बैड ओमिकॉन की टीम पूरी तरह से ख़त्म होती हुई. एक लास्ट का बंदा जो आपने आपसे बहुत ज़्यादा ही ट्राई कर रहा था कि भाई 1v2 कर लूँ बट नहीं हुआ. सुगु तो वन साइड नॉक कर दे. चलो यहाँ पे अकिल नॉक तो हो चुका था. ए भाई फिर से आवाज़ गया रे. अरे यार काय रे, कॉल कॉल कॉल. एक सेकंड. अरे बहुत तरस है रे भाई, बहुत तरस है. इतका तरस ना भाई, नुस्ता तरस ही तरस. चला बैक टू द मैच. इरेंगल प्लीज भाई, इरेंगलच त्याला बोल बूस्टर डोस द्यायला वाढेल मग. पुढचा रूम लिविक का इरेंगल, माणसं असली तर इरेंगल नाही तर लिविक. निखिल बाबा इरेंगल जो तो वन साइड नॉट करते. अरे तो गॉडजिला वाला सीजन भारी होता. हाँ भाई भारी होता. चला बैक टू द मैच. इकडे बॅटचा स्कोर सध्या आता अपार्टमेंटला आला आहे, आणि आता अपार्टमेंटला यांना 3v2 ची सिच्युएशन असेल. बघू इकडे अपार्टमेंटला काय राडा होतोय. हा भाई शायद यहाँ पे स्पॉट हो चुकी है बॅट की स्कॉड. जयेश भाई अभी तक मिलिट्री में सड रहे हम बोल सकते. माझे चॅट मिस होत आहेत. हा ए सुकू ऐसा झूठ नाही बोलणे का रे, किसी की भी चैट नहीं मिस होती हमारे चैट में, समझ आया तेरे को. चला ओपी बॉब भाई, किती लोकांना टोपी घालू शकतो सध्या तरी 0. मिस्टर टेडी आणि जॉनीने टोटल मिळून 3 किल केले आहेत, बाकीचा यांचा स्कॉड आता अस्ती टीमात जोरमध्ये येतील. आता थोडा नाद होईल, अभी नाद होगा रे, अभी मजा आएगा. रुको जैसे हमने कहा, और वहाँ पे अखिल लॉक हो चुका है. अखिल लॉक मतलब भाई यहाँ पे अभी विषय गंभीर होगा. बैड एक्शन की टीम शायद वहाँ पे, चलो थोड़ा दुरावा है. सो दुरावा की वजह से यहाँ पे कुछ मेरे को लगता तो नहीं है कि बैड वहाँ पे बैड का स्क्वाड पुश करेगा उन पे, बट देखेंगे. अरे लेट वाचली, चल लेट वाचल. अरे लेट माला येईल ना, मी तेव्हाच वाचेल. चलो यहाँ पे थोड़ा अल्फ्रेड को भी देखा जाएगा. मैड की स्क्वाड भाई यहाँ पे कौन से पोजीशन में है फिलहाल. मैड का एक लास्ट वन मैन शो है भाई. अवघड अवघड लोग तो पण खेळणा. मी तो बोललो तिला असेल रिकामी तरी है. चलो अभी यहाँ पे धीरे धीरे करके जोन लगता हुआ कदा खेळो वागला जैसा ओरडा नको मला. कस्टम मध्ये नको राहू दे. चलो यहाँ पे अभी पहला जोन ख़त्म होके अभी सेकेंड जोन लग चुका है. तो वन साइड वहाँ पे टीम दादूस और ओपी बॉब, सिर्फ दो स्क्वाड अभी फिलहाल जोन में है. बाकी अपार्टमेंट में अभी राडा बाकी है. बैड की स्क्वाड ऊपर से अखिल यहाँ पे देखेंगे क्या कर पाएंगे. अपार्टमेंट नुस्ता गर्दी करून ठेवते रे, जाना पटापट मस्त भैया आहेच रिकामी. एक्टिव 1 वर्सेस स्क्वाड. हाय रे भाई टॅलेंट आहे ती दाखवत नाही तुझा गेम प्ले.
यहाँ पे जोन से जूझते हुए टीम अखिल, देखेंगे अभी यहाँ पे क्या होता है, बट बैड शायद से टीम बैड निकल जाएगी। और यहाँ पे राहुल फुल स्प्रे देते हुए, बट भाई कुछ फायदा नहीं, वन साइड मार खा के भाई अभी भी कम टू द लॉबी का सीन हो चुका है यहाँ पे। बराबर यहाँ पे बैड स्पैरो को रिवाइव दिया जा रहा है। चला मिस्टर शिवान की तरफ से वहाँ पे अखिल का काम 25। ओ भाई साहब, ये मिस्टर शिवान जरा मतलब कुछ अलग बंदा है यार, हार्ड खेल रहा है। लास्ट मैच में उसने तकरीबन लास्ट के 5 मिनट में प्रोफेसर को वटाया, और अभी इस मैच में अखिल को वटाया, कड़क रे। चला यांना तो आता जोनला जायचं आहे, प्रोफेसरची टीम तर कधीच कळते मानून मोकळे आले। बघूया दादू साजून आहेत, सो पोचिंग की मी आपे राडा होने वाला आहे दोस्तों। मिस्टर शिमान की तरफ से आपे और एक नॉक, ओ भाई साहब क्या ये नॉक कंफर्म हो पाएगा या नहीं। ओ और यहाँ पे 1 HP, अवगड़े 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 विषय, और वहाँ पे उसी के साथ बैड आउटर का किल कंफर्म करते हुए बैड स्पैरो यहाँ पे खुद को बचा पाएंगे या नहीं देख लेने एक बात रहेगी। उसी के साथ वहाँ पे उनका एक बंदा था जो कि जोन से जूझ रहा था, एकदम झुंझ घेत होता तो जोन से। चला तो वाचला है बैड एक्शन, ग्लेम पण ना माझा माझा दाडा काहीच नाही म्हणून असो 1000 इथे झोन लागलाय बॅडच्या टीमला। मिस्टर शिमान पण तिकडे झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल। यस आता बघूया इथे जर गाडी फोडली तर अवघड होईल। स्पॅरो स्पॅरो थोडक्यात राहिला, स्पॅरो स्वतःला एकदम पद्धतशीरपणे वाचवत निघाला आहे। झोनमध्ये जाण्याचा आता दोन्ही टीमांचा प्रयत्न असेल, दोन्ही टीममध्ये मिस्टर शिमान एकटा वन साइड आणि ते बॅडच्या एक म्हणजे एका माणसाच्या लॉसवर दोन प्लेयर्स उरलेत, दोन प्लेअरसोबत ती पण झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल। 8 जण बघतायत तर लाईक करा भावांनो। बरोबर आहे 8-9 झाले बघ यार, लाईक पे इतना फोकस नाही द्या रे, ऐसा कैसा चलेगा रे, कल इतना मस्त रिस्पॉन्स आया आज लाईक सीधा डाऊन हो गए। 27-30 लाईक करून टाका, चला ही मॅच संपता 27-30 लाईक व्हायलाच पाहिजेत। ओपी बॉप की तरफ देखेंगे भाई, चलो अभी फिलहाल ओपी बॉप तो भाई गावाच्या आधी झोनमधून राहिला आहे, काय टेन्शन नाही त्याला, काय चाललंय काय नाही काही घेणं देणं नाही। बॅड दादूस की तरफ से वहाँ पे मॅड का एक लास्ट मॅन स्टँडिंग था, उसको पूरी तरह से नाबूद करते हुए, और काम 25 हो चुका है। चलो गाड़ी के टायर भी यहाँ पे उन्होंने फोड़ दिए, भाई मैं नहीं तो कौन बे, ऐसा करत करत गाड़ी फोड़ टाकली आणि स्वतःची गाडी घेऊन आता पद्धतशीर कल्टी मारतो। मिस्टर शिवान तिकडे जोन मध्ये येतोय, सो मिस्टर शिवानच्या इकडे समोर थोडी अडचण पैदा झाली असं मला वाटतं। मिस्टर शिवानच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मॅच बघा आपण, मिस्टर शिवान इकडे थोडा पण त्यांना त्रास न देता व्हायचा आहे। चलो यहाँ पे मिस्टर शिवान ने अपने लोकेशन को रिव्यू कर दिया, अभी क्या यहाँ पे मिस्टर शिवान के ऊपर पूछने वाले हैं नहीं। बैड दादूस क्या यहाँ पे थोड़ा फील्ड से रोटेशन दिखा के उन दिखाने के बाद उनके ऊपर पुश करेंगे या नहीं। आता टीम जयेश राडा करना, हाँ आता राडा करना थे बराबर, अजून लांब येत रे ते। चला बघूया काय होतं इकडे, जे स्पॉट होता होता राहिला, चला स्पॉट तर झाला असं वाटतंय। बॅड दादूस यहाँ पे क्या करेंगे देखने लायक बात रहेगी। चलो बॅड दादूस अपने स्कारल को रिलोड करने के बाद क्या यहाँ पे मिस्टर शिमन के ऊपर सीधा स्प्रे लेते हैं या पहले जोन जाएंगे, विषय अवघड है, देखेंगे यहाँ पे क्या होता है। इतकी जण बघतायत, जरा लाईक करायचा कष्ट करा रे, 30 लाईक केले का नाही तुम्ही अजून, लाईक पे भी फोकस करो यार, ऐसा मजा नाही आता। 29 रे, 1 लाईक पटापट 1 लाईक करून टाका, चला पटकन झटकन चटकन लाईक करून टाका तो, एक लाईक अजून करून टाका। मिस्टर शिमान तिकडे वन साइड झोनमध्ये येताना दिसतंय आपल्याला, बरं आहेत कुठे ते आहेत लपलेत ते सध्या ह्याच्यासमोर, भाई तो एकुलता एक झोपला आहे कधी असून, बघूया आता काय होतं आहे, कारण तिकडे जय आणि चेतन पण जिवंत आहे अजून। सो जय आणि चेतन यांना मारेल रे, बाकी कोण नाही मारू शकत सध्या, उरलाय कोण, मिस्टर शिवान यांचा एखादा घेऊन गेला ना तर विषय गंभीर होईल। आणि बॅडचा स्क्वॉड म्हणजे आहेत जे चिकन डिनर घेणार आहे, टॉप 4 टीम आहेत की वाटतं की बाबा ते चिकन डिनर घेऊ शकतात, फक्त जयेशच्या टीमचा एक जरी नुकसान होतो आहे आता पूर्ण फिनिश तर अवघड होऊन जाईल चिकन डिनर, इतका कन्फर्म आहे। अवघड म्हणजे कसं माहिती आहे का, डुओची स्क्वॉड होऊन जाईल ना सगळ्यांची, तो विषय।
मिस्टर शिमा आणि ओप्पी बॉब, त्याला मिस्टर शिमाला इकडे जोन लागला आहे, जोन 109 आहे, सो 109 बघा इकडे 109 पण याला किती त्रास येईल, चला अजून एक जोन, सो भाई जोन श्रिंकेज फटाफट एकदम फास्टमध्ये होतो आहे, फुल इज्जत नाही टाईट, तिघे पण ओप्पे आहेत, नाही तिघे पण चांगले आहेत रे, पण कसं आहे अजून एक काम मेलं ना तर मग डुओमध्ये मजा येईल अजून, बघ फक्त 1100 जोन आहे, चला आता आता या झोनला भाई तुम्ही जर चॅलेंज देत असाल तर तुमची पेटी फिक्स आहे, ओ भाई साहब भाई वक्त बदल दिए, हालात बदल दिए, मिस्टर शिमान ने प्रोन होके स्प्रे की कोशिश की और उसी के साथ वहाँ पे उनकी पेटी तिरड़ी सीधा बाहर, भाई ये क्या ग्लिच है रे, ओ भाई साहब उनको मतलब जोन में भेजा वो हमें भी दिखाया, बेकार रे तेरा बघतात, लाईक करा मित्रांनो, भाई डुओ लावून बघ एकदा, लावू ना तोंडावर नॉक बे, नॉक नाही फिनिश डायरेक्ट, शेवटचा होता तो शेवटचा, समझे लास्ट मॅन स्टँडिंग था वो, चलो अभी ओपी बॉब क्या यहाँ पे जयेश की स्क्वाड के ऊपर थोड़ा मतलब कोशिश करेंगे या नहीं, मेरे ख्याल से करना तो नहीं चाहिए पर देखेंगे क्या यहाँ पे रिस्क लिया जाता है, फुल सीरियस गेम प्ले यहाँ पे दिखाते हुए ओपी बॉब, भारी होता, भारी नहीं भाई जरा वक्त बदल दिए, हालात बदल दिए, तो वाला सीन झाला, सगळे स्क्वाड आहेत मग डुओ नको, हाँ तेच जर सगळ्यांचे स्क्वाड असतील तर मग डुओ कशाला रे, हाँ डुओ पण आपण एक टाईमला करू पण जरा प्लेयर पण थोडेफार कमी पाहिजेत, आता याच्या मागून गाडी आल्या असं मला काय वाटतंय, बॅड ॲक्शन, चला हे आल्या नाही गेले पण, तो भाई यहाँ पे थोड़ी दिक्कतें पैदा हो सकती थी बट चलो कोई नहीं, थोड़ा सेफ गेम प्ले दिखाने की कोशिश रहेगी, बट वहाँ पे जयेश की टीम ने ओ भाई साहब यहाँ पे स्पॉट हो चुके, बॉब स्पॉट हुए और बॉब सीधा लॉबी में पहुँच भी गए, बैड एक्शन ने एक अच्छा नॉक प्लस फिनिश, विदाउट नॉक सीधा फिनिश, अभी डुओ वर्सेस ट्रिओ की सिचुएशन है, मला पण घे भाऊ, अरे भाऊ बस का यार, तुमचं स्वागत आहे आधी तर, तुम्ही जेवले वगैरे का नाही मला ते सांगा, आई ग भाई यहाँ पे कुछ अलग स्ट्रॅटेजी रे इसकी तो नेक्स्ट मॅचसाठी तयार राहा, म्हणजे आता शेवटच्या दोन टीमा उडतील ना तेव्हा नेक्स्ट मॅचसाठी तयार राहा, जोन आता बारीक होत चाललाय आणि तो इतका बारीक आहे की आय थॉट की आता तो होऊन जाईल, जय बाकी आहे ना इकडे, हां भाई डुओ डुओ आणि ट्रिओ जेवलो भाऊ, अरे चांगलं आहे चांगलं आहे, आय डी पास येईल ना एजंट, हां भाई आम्ही कसे एजंट भाई भी आहे मतलब आम्ही राडा हो का, चला भाऊनो जेवढे पण बघतायत लाईक करायचे कष्ट घ्या जरा, पटापट लाईक करायचे कष्ट घ्या, हे भाई लटकलेले बघे अलग स्ट्रॅटेजी भाई, चला आता हे वरून स्पॉट करतील माणसांना, कदाचित इकडे एकाची तरी पेटी पडेल मला असा भास होतो आहे पण बघूया, एनिमी नाही आहेत रे तिकडे, चला बॅडच्या स्क्वॉडकडे जाऊया आपण, बॅडचा स्क्वॉड सध्या तरी दोन गाड्या घेऊन नका रे डुओ देत तुम्ही, दादूस आहे वा दादूस गए यहाँ पे टीम दादूस दिक्कत नहीं, अभी जय यहाँ पे क्या कर पाएगा देखने लायक बात रहेगी, जय क्या अपने बंदे को बचा पाएगा, एक्शन वहाँ से आते हुए एक्शन यहाँ पे फुल रोटेशन दिखाने के बाद यहाँ पे टीम बैड दादूस पूरी तरह से निस्तनाबूत, हबीबी कम टू द लॉबी, चला बेकार विषय रे, मैड वाले सगळे सब्सक्राइब करा भावांना, आपल्या भावाचा चॅनल आहे, बराबर बराबर, धन्यवाद भाऊ धन्यवाद, जरा लिंक शेअर कर ना त्यांना, लिंक शेअर करशील तेव्हा तर सबस्क्राईब करतील ते, आता ते म्हणजे त्यांना लाईव्हची लिंक पाठव, मे बी त्याच्यातले म्हणजे काल तर त्याच्यातले एक आलता चॅटमध्ये मी लोगोन कळालं मला, चला बघूया आता बॅड वर्सेस टीम जयेश, लाईक थांबवू नका, बरोबर आहे अमोल बरोबर आहे बरोबर आहे, लाईक अजिबात थांबायला नाही पाहिजेत, काल लाईक बघून ना म्हणजे भाई फुल मजा वाटली रे, आता पण चांगले लाईक आहेत काय वाईट नाही आहेत, पण कसं आहे कालपेक्षा थोडंफार कमीच, बट काही विषय नाही, शिकायत कोई भी नहीं है भाई, तुम आए चैट में तो भाई उतनी इज्जत जरा लाइक के ऊपर भी जोर मारो बस, चला आता बघू इकडे 172 जोन पहिले घेतात का सरळ फाइटला बघतात, जयेशचा कोण गेलं रे,
जयेशचा कोण नाही गेलं रे, हे काय जयेश तिघा सेफ आहेत आणि हे दोन पाच जण. रूम संपले, कॉन्ग्रॅच्युलेशन बाबा. अमोल अमोल रूम बनव ना बाबा नवीन, रूम आय डी पासवर्ड पटकन बनवून पाठव ना चॅटमध्ये. आणि साधा बनव, साधा बनव, साधा बनव. कारण विषय विषय कसा माहिती आहे का, आता जास्तीत जास्त एक ते दोन मॅच होतील म्हणून बोललो साधा बनव, बाकी कुछ विषय नाही. आपण हे ना ब्रो, अरे नितीन शेट पण आहेतच तसे साधा म्हणजे. अरे वन मॅचवाले, थांब 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 थांब, मी काय बोलतो कोणाचा रूम कार्ड यूजमध्ये. अमोल तू थांबा, अमोल तू थांबव थांबव थांबव. नितीन आपलं रेंजर भाऊ बनवून टाक रूम आय डी, आणि त्याचा आय डी पासवर्ड ना दोन्ही साईडला टाका का, आपला नातखुळाच्या ग्रुपला पण टाक, पण नातखुळाच्या ग्रुपमध्ये तू नाही आहेस. एक सेकंड एक सेकंड एक सेकंड, होल्ड ऑन होल्ड ऑन, तू चॅटमध्ये टाक जे, तू इकडनं आपल्या नातखुळाच्या ग्रुपमध्ये टाक, ठीक आहे. ओके ब्रो, हो हो, निखिल बनव बनव. नाही निखिलला आहे ना, निखिल सध्या थोडा बिझी असेल, बॅड ॲक्शनची इकडे तिरडी पडता पडता वाचले भाव ना. बॅक टू द मॅच, चला मॅचवर फोकस करूया. ओ भाई साहब, चलो यहाँ पे जयेश भी इस फाइट में इन्वॉल्व होंगे, उनका स्क्वाड वहाँ पे डुओ से डुओ की फाइट ले रहा था. जयेश क्या यहाँ पे थोड़ा रोटेशन दिखाने के फिराक में है, जैसा कि मैं बोल लो हाँ रोटेशन दाखवल भाई. चला यहाँ पे रोटेशन आएगा जयेश की तरफ से, और यहाँ पे जयेश की तरफ से रोटेशन आया, और यहाँ पे जयेश की तरफ से ये बंदा गया. ओ भाई साहब गया, एक रटारट सटासट सटासट गेम प्ले. दोन किल शेवटचे आणि चिकन डिनर परत. सिंपल विषय भाई, स्टार्टिंगला सेफ खेळा, एंड झोनला फाईट घ्या आणि चिकन मारा. चला भाई कॉंग्रॅच्युलेशन टीम जयेश पप्पी. वे पप्पी पप्पी जॉड रे जॉड, सलग सलग तिसरा या दुसरा चिकन डिनर. लेकरू मिस्टर जॉनी, अरे भावांना थांबा रे जरा, लगातार तीन. आ भाई वन साइड खेळत आहेत रे, थांबा रे थांबा थांबा जरा. जयेश मॅच जयेश का टाकतो आहे आईच्या गावात हे, अरे थांबा भावांनो, इज्जत रे इज्जत इज्जत, थांबा ना जरा, धीर तर घ्या, धीर लो रे धीर लो. ऐसा ऐसा ट्यून ट्यून डालोगे तो कैसा होगा, धीर लो ना जरा. रूम आई डी पासवर्ड मैं आपको देता हूँ, बैक टू बैक तीन चिकन डिनर. अरे भाई नाद रे भावनो, तैयार रहा. एक तुम्हारा आई डी पासवर्ड येणार आहे आता, इन रूम दोघांनी वेगळे वेगळे रूम बनवले काय, आई ग त्रास रे त्रास. चला मला रिक्वेस्ट टाक ना, रिक्वेस्ट टाक ना. लेकरू तू चॅटमध्ये असशील ना, थांब तू गेममध्ये आहे का बघू दे मला पहिले, थांबा रिक्वेस्ट टाकायला मी माझे थांबा डू नॉट डिस्टर्ब काढतो. हा चल भाई घे, रिक्वेस्ट टाक रिक्वेस्ट टाक रिक्वेस्ट टाक. जयेश भाऊ खेळायचं का, जयेश काय खेळणार नाही असं काय बोलत होता का, एक मॅच खेळूचा, लास्ट मॅच आहे लास्ट मॅच लास्ट खेळूया. एक सेकंड हा आय डी पासवर्ड मी घेतोस, आय डी पासवर्ड एक आपण क्विक मॅच लावू, क्विक मॅच माझ्या आय डी जा आणि एक सूट डाउनलोड कर. हो चालेल चालेल करतो, तुझ्या आय डीचे मला व्हिडिओ पाठव व्हॉट्सअपला, जरा पोरांना बघू दे रे. 9 5 9 5 7 2 5 7 6 5 7 6 पासवर्ड कॅपिटल ओ म्हणजे स्मॉल ओ पी. चलो आ जाओ फटाफट से. हाँ भाई चला, लास्ट मॅच आहे थांब भाई, लास्ट मॅच आहे पटापट या. एक सेकंड हा मी जरा आय डी आणि पासवर्ड शेअर करून आलो, आय डी पास शेअर करून आलो मी एक सेकंडमध्ये. थांब रे भाई चायची कटकट म्हणताय, गिव्ह सम इज्जत टू माय टीम. अरे भाई मस्त खेळतात रे
मला माहीत आहे ना, कुछ भी उसमें डाउट नाही आहे. थांबा जरा, लास्ट मॅच रूम आय डी पाठवतो. हा थांबा, मी रूम आय डी 9572576. हां, पास ओपी. चलो फटाफट से जॉइन हो जाओ. बाप रे बाप, एक डायरेक्ट ऑल टाक लेगा का स्टार्टिंग लस. मी येऊ का एक्सपेक्ट करायला? ये ना सुको, ये कुछ विषय नाही. तू असं खेळत नाही आणि तू काय कोणाला सांगणार आहेस? ये ये, अरे जय शेट, लगातार 3 चिकन डिनरचे एकमेव हकदार. या या या, स्वागत आहे स्वागत आहे. इज्जत इज्जत, सरळ साधा स्ट्रॅटेजी आहे रे. पोरं स्टार्टिंगला फाईट घेतात, तुम्ही एंडला फाईट घेता. बस जा माझ्या आय डीत. थांब रे, जरा तुम्हाला आपल्या याची आय डी दाखवतो. आ भाई, मिथिक फॅशनचा टायटल, 3-3 लॅम्बो, ग्लेशियरचा बाजार. बाप रे बाप. आणि हा छोटासा गॉडझिला अवघड आहे. आणि ये लवकर आहे रेंजर. आपलं नितीन भाऊ, सुकूला काढू नका, स्पेक्टॅकमधून सुकूला काढू नको. 15 माणसं आलेत. आपण कदाचित हीवाली मॅचला डुओवाले लावू रे. माणूस जरा प्लेअर शॉर्टेज आहे. ए हा कोण आहे? रॉनी हनी, याला हाकल. आय डी पासवर्ड का? हे बघ, घे 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 घे. रूम आय डी 9572576. पास ओपी. घे भाई, आता स्ट्रीम बघतो, थोडा कॉलेजचं काम आहे. अरे काय विषय नाही जयेश भावा, तू तुझ्या पेपर असून तू स्ट्रीमवर आलास, 3 मॅचेस कंटिन्यू खेळलास, हीच मोठी गोष्ट आहे. पहिली गोष्ट तर ठीक आहे, कुछ विषय नाही. भाऊन जे केळी चिंदी आहे. अरे विषय कैसा आहे मालूम आहे क्या? केळी पे भाई किसी का भी गेम प्ले कभी भी जज मत करो, समझे? कोणता फोन आहे तुझा भाई? कोणाचा फोन? निक्या तुला तर भाई माझा फोन माहीत आहेस, आता कोणाचा फोन विचारतोय? आलीच अमोलला घेऊ नको, सिंधीने एंड टाईमला एक्झिट केला. अरे रे भाई अवघड रे, उसको इज्जत आहे रे, अमोल को इज्जत आहे भाई. रिप्लेक्स काय भाई, वन साइड आम्ही खेळेल का? रिप्लेक्स भाई आता वन साइड खेळ बघा. मिस्टर हॅरी आणि ओपी हंटर, अरे आहेत रे प्लेयर, आहेत. मग कशाला आपण हे करायचं? निखिल ओपी सर, पप्पी तुम्हाला. पप्पीचे पप्पी कोट्याचे आमचे अध्यक्ष जयेशजी यांना इज्जत द्या रे सगळ्यांनी. 3 चिकन डिनर सलग, भले स्ट्रॅटेजी काही असू द्या, पण 3 चिकन डिनर काढलेत ना, ये मुद्दा आहे वो विषय. चला इकडे आता बघूया. 22-23 माणसं परत जॉईन झालेत. पोरं आज काय फुल खेळायच्या मूडमध्ये आहेत का रे? हां, हे प्रोफेक्ट किती गायब हो रे? शायसे जेव रहा आहे क्या? रोलेक्स भाई ये सर पटकन मॅचमध्ये क्या विषय, उधर क्या कर रहा आहे? थांबा जरा एक सेकंड, आपल्या याला मेसेज टाकून ठेवतो मी, सुकूला काढू नको म्हणून. चॅट. अरे भाऊ पैसा टाकून मतलब काय? जाऊ दे ना, आपला काय, ज्याच्याकडे जास्त आहेत भाई तो टाकतो. आपण काय इतकं हे ना बघत रे, सोडून द्या. थांब, कुठे आपलं? हां रुक रे भाई जरा थांब, विषय काय आहे? हां इसको मेसेज करणार आहे मुझे, एक सेकंड. हां आयच्या गावात पाऊस. कुठं गेला हा? ये नाही रे. हां अहो नो, चिल मारा तुम्ही, तिकडे फोकस करा. काढू नको. हां
चल भाई, 24 माणसं परत जॉईन झालेत. आज पोरं फुल खेळायच्या मूडमध्ये दिसतात रे मला. इज्जत द्या भरपूर. ए क्या विषय आहे? मेरे को आना है. आ तो भाई आ ना, तुझे किसने थांबवा है? लविशाचा वेलकम टू द स्ट्रीम. जयेश भाऊ ये मी ब्लेड आहे. जयेश तो जयेशला तू सांग तू ब्लेड आणि तो बोलून मी मस्त्र आहे. कैसन बात चार एकदम बढिया यार. सर आम्ही पण आलो. अरे निखिल शेट तुम्ही 4 नंबर 3 मध्ये स्लॉट नंबर 1 होल्ड करून बसलेत. आम्ही कधीच तुम्हाला बघितलं आहे. सुकू मॅडम पटकन मॅच स्टार्ट करायची आपल्याला. पुढच्या 1 मिनिटात मॅच स्टार्ट होणार आहे. काल सो बी रेडी. अभी देखेंगे यहाँ पे क्या होता है. मॅडचा स्कॉड खालचा स्लॉट होल्ड करून बसला रे. थांब रे जरा. 26 27 26 म्हणजे तो विषय होतोय. निखिल भाई जर तू रूम बनवला असता ना, म्हणजे कसं तुला मी इकडे सांगितलं, म्हणजे तू पण रूम बनवलेला ॲक्च्युली, पण त्याआधी त्याने बनवलं टाकलं ना, तो विषय होता ना. अरे सुकू दिया को मत खिलाओ, ज़्यादा प्रोलोक हो जाएंगे कस्टम में. नहीं रे, उनको खेलना नहीं है, उनको देखना है. पप्पी आपको, अरे अरे पप्पी संगठना के हमारे अध्यक्ष जयेश जी सबको पप्पियाँ बांटते फिरते हुए. उनको बाद में कम नहीं पड़ेगी कि भाई उनके पास बहुत स्टॉक है पप्पी का. ओमी कौन पण आला आहे माझे मॅसेज बघ वे. अरे येडे तुझे मॅसेज तर बघितलेत मी कधीपासून. सुकू तुला मी कधीच बोलवलं आहे, तू कोणाची वाट बघते? इकडे मॅच चालू व्हायला आले BGMI वरचे. अरे BGMI वरचे मॅसेज येडे रे तू पण येता. आई ग सुकू घालवली ग तू. सुकू चिल मार. चल कसं माहिती आहे का आपल्या ह्याच्यात जायचं. राहू दे आता एक एक काम कर. चल राहू दे आजचा दिवस राहू दे. तुला मी समजवतो उद्या. आपलं हा कोण रेंजर नितीन भाऊ ऑलला रिक्वेस्ट टाक आणि मॅच चालू करून टाक. ऑलला रिक्वेस्ट टाक आणि मॅच चालू कर. चिल मार सुकू, कारण आता ऑनस्ट्रीम सांगितलं ना ते हसतील. उगाच हसून नको घेऊ या गोष्टी लहानच्या गोष्टीवरून. काय आलं आता आला तर फेल होईल उद्या. भाई 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 ये एक मॅच अवघड रे अवघड आहे. ए रेडी कर रेडी कर रेडी कर. चल थांब इसको मॅसेज डालना पडेगा की भाई रेडी कर ले. अभी क्राउनला पोचले रे सुकू पण. बापरे चला आजच्या दिवसाची शेवटची मॅच असं मला वाटतंय. बट बघूया पुढची मॅच जर पोरं असतील तर पोरांसाठी काय वय. अरे खायला आणलेलं रे पूर्ण शिळं झालं बाई. चला ओके. अहो लविशाचा खानावाना हुआ या कल्टी मारले. मैंने चप्पल रखी हुई है. एक सेकंड हा मी आलेली बी अग सुकू तू आलेली बाळ. तर मी ते ना सांगत पण ऑनस्ट्रीम मी सांगितलं असतं तरी हसले असते ना तुझ्यावर. समज जरा मुंबई में टॅलेंट तर मिळतं आहे वैसे. देखो जयेश भाई पे पप्पी देने का, आकाश भैया पे दुनिया को खाना खाने खिलाने का, सुकू जी को प्रो खेलने का. धन्यवाद शुक्रिया. खाना हो गया बस हमारे यहाँ आना नहीं मिलता. अच्छा 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 तो सौरभ भैया से मांग लीजिएगा. आपको खाना वाना क्या वाना चाहिए तो भाई हमसे मांग लीजिएगा. और उसके साथ कुछ पीना वीना चाहिए तो सौरभ भैया से कांटेक्ट कर लीजिएगा. सौरभ भैया और अपने विशाल भैया. चलो बैक टू द मैच दोस्तों. यहाँ पे प्लेन पाथ देखा जाएगा फिलहाल तो मिलिट्री बेस से होता हुआ स्कूल रोजक और शूटिंग रेंज. म्हणजे कालच्या मॅचचा पहिला या
सेकंड मॅच म्हणजे स्टार्टिंगच्या दोन मॅचमधला एक प्लेन पास सेम होता आणि तिथे हे आमचे जय लेकरू जयेश पप्पीवाले ते शूटिंग रेंजच्या इकडनं होता होता सेवनला गेलेले. तू खेळत नाही सौरभ भैया तो हमसे लड़के बैठे हैं क्या रे क्या विषय है थाना था या सर विशाल भैया बिजी लोग. अरे भाई वो बिजी तो है यार अब उसमें कोई दो राय नहीं है. डायनमो ओह भाई साहब इस मैच में भाई डायनमो बिनो में फुल लाया मैंने तो अभी मैच ये फुल रंपट होगी. आता भी झाले हे मॅच संपता संपता अर्धा तास होऊन जाईल म्हणजे शेवटची मॅच. चला बघू आपण पोरं भाई जर पोरं खेळत असतील जर कोणी मॅसेज टाकला भाई अजून एक रूम तर त्यांच्यासाठी अजून एक रूम होणार. चलो अभी अपार्टमेंट थोडा गर्दी होने की कोशिश है अपना थोड़ा यहाँ पे अपार्टमेंट गर्दी होने की संभावना दिख रही है मुझे. मैड का स्क्वाड अकेला उतर चुका है वहाँ पे. स्कूल में टीम मिस्टर टीम मिस्टर जॉनी यहाँ पे देखेंगे क्या होता है. चलो टीम नंबर 6 और टीम नंबर 2 के बीच में यहाँ पे फाइट होने की बहुत ज़्यादा चांसेस है. कुछ नहीं सुहानी शर्मा से भीड़ लिए वो गुस्सा मेरे से हो गए. मिस्टर टेडी की तरफ से यहाँ पे राहुल भोईर नॉक होते हुए. अरे सुहाग मतलब कुछ लड़े वड़े हुए क्या फिर से. मिस्टर टेडी की तरफ से वहाँ पे राहुल कंफर्म होते हुए नॉक प्लस फिनिश. नो टीमेट 29 प्लेयर. एक सेकंड भाई साहब यहाँ पे टीम नंबर 6 दिक्कत में आती हुई. मैं एक मिनट में आया आप मैच एंजॉय करो. भाई जैसे कि हमने कहा था एक मिनट में आएंगे और हम एक मिनट में आए भी. और चैट में क्या टांग दी जा रही है यहाँ पे. कुछ नहीं सुहानी शर्मा से भीड़ लिए वो गुस्सा मेरे से हो गई. ओके ओके चलो बाय बाय गुड नाइट. अरे सुकू मैडम गुड नाइट गुड नाइट. जोपते कॉलेज आए. ओके ओके जोपा जोपा. अरे फिर से क्या उस दिन से सुलह ही कब हुई लड़ी हुए है. मैं साला सुहानी को बोलूँ वो मेरे को गाली देती है. भैया को बोलूँ वो मेरे को देती है. अब मैं क्या ही बोलूँ. रुको रुको मैं सॉल्व करता हूँ रुको. चलो फिलहाल तो मैच की तरफ ध्यान देते हैं. टीम नंबर 2 मिस्टर की स्क्वाड यहाँ पे अपार्ट में थोड़ा एक किल के साथ फिलहाल तो सर्वाइव करे. उनके सामने मुझे एक्चुअली यांचा एक माणूस शिफ्ट झाला आहे. सो टीम नंबर 6 आणि टीम नंबर 2 म्हणून आपण बोलू. त्याच्या गोळदिलाचा दिसला परत. सुखू मॅडम तुम्ही झोपा हो तुम्हाला मी इंस्टाला सांगतो गप बसा जरा. नुसता आगावपणा करायचा. चला इकडे मॅडचा स्क्वॉड पण फाईटमध्ये इंटरेस्टेड असेल थोड्या वेळात असं मला वाटते कारण अपाट आणि स्कूलमधला जो थोडाफार अंतर आहे एक रोडचं अंतर आहे बस भाई. रोड क्रॉस केला की तिकडे फाईट चालू. ड्रायव्हर पोच सुखू दी बिग फॅन ऑफ युअर गेम प्ले सॉरी बाय बाय जियन. चलो चलो टाटा टाटा बाय बाय. मैड डीके और यहाँ पे मैड लिजिट मस्त जोक मारा रे. ए लाइक करा रे लाइक का थांबले. अमोल लुक्खा कुठे आहे. अमोल लुक्खा भाई बघूया अमोल शेट कुठे आहेत. अमोल लुक्खा सध्या सेवरने. कालचाच रे गेम प्लॅन तुमचा सेम. काल पण तुम्ही सेवनला गेलते पहिली मॅच का दुसरी मॅच या प्लेन पाथचा सेम प्लेन पाथ होता काल पण. चला बघूया आता. अमोल तर भाई हे स्टार्टिंगला सेफ खेळणार सो यांना बघून काय फायदा नाही आहे. स्टार्टिंगला जे फुल राडा करतात त्यांनाच बघूया आपण. पोचिंकी थोडा उलटा. पोचिंकीमध्ये पण गर्दी दिसते रे जरा. पोचिंकीत आपण एकदा बघूया थांबा. जगुआ एक सेकंड. कोई ना चलो सो जाओ जियन. गुड सगळ्यांना जयेश लवीजी आकाजी अमोल भावा जियन
अरे गुड नाइट गुड नाइट, सुहा आपला सुहा बोलतो आहे, सुको गुड नाइट गुड नाइट। जय भाई वो सिप्ला वाले बड़े लोग रहे। चलो यहाँ पे अभी फिलहाल मिलिट्री में, और वहाँ पे मिस्टर हैरी की तरफ से मिस्टर टेडी को नॉक दिया गया है। मिस्टर हैरी को हम देखेंगे यहाँ पे, मिस्टर हैरी की तरफ से वहाँ पे टेडी का किल कन्फर्म करने की कोशिश है। उसके साथ भाई यहाँ पे धूर धूर गेम प्ले अखिल यहाँ पे नॉक हो चुका है। क्या यहाँ पे अखिल को रिवाइव दिया जाएगा नहीं? चलो अखिल को रिवाइव दिया जा रहा है। ओपी हंटर की तरफ से यहाँ पे मिस्टर जॉनी खत्म। तो भाई एक स्क्वाड यहाँ पे हबीबी कम टू द लॉबी का सीन हो चुका है। मिस्टर का स्क्वाड यहाँ पे लॉबी में पहुंच चुका है। इसी के साथ बैड की स्क्वाड की तरफ देखेंगे, बट उसी के साथ वहाँ पे मैड का स्क्वाड भी इस फाइट में इंटरेस्ट लेगा। थर्ड पार्टी करने की कोशिश थी उनकी, बट थोड़े ज़्यादा ही लेट हो गए। लेट विषय थे भैया का ही प्रमाण होता, प्रत्येक वेला ती होत नहीं वो विषय। मेरे बॉस ने अभी तक स्टोरी देखी नहीं मेरी, टैग तो किया था उसको अमल भाई के गाने वाले में। अरे भाई अमल भाई का गाना आज का मतलब पूरा दिन बनाया है उसका, उसकी एक वो रील। और इंदिरा गेमिंग भाई उनका वो एडिट एक नंबर, मतलब भाई एकदम पप्पी रे, आवडला आपल्याला। चला बैक टू द मैच। यहाँ पे 4v2 की सिचुएशन बोल सकते हैं हम, सॉरी 4v3 या 3v4। टीम नंबर 2 वर्सेस टीम नंबर 25, मैड वर्सेस अखिल। देखेंगे कौन सी टीम ये बाजी मारती है। यहाँ पे अपार्ट में फिलहाल दो टीम, स्कूल में एक टीम। तो अखिल का यहाँ पे हेड दिख रहा है, क्या अखिल के ऊपर चांस लिया जाएगा नहीं, या मिस्टर हैरी सीधा टेरेस पर आके उसको कवर फायर देंगे। चलो देखते हैं क्या होता है यहाँ पे। विषय थोड़ा एकदम फुल मतलब पेशेंस या होल्ड बोल सकते हैं हम इसको, पेशेंस तो नहीं क्योंकि यहाँ पे होल्ड वाला गेम प्ले चल रहा है। हैरी को यहाँ पे सम परसेंटेज डैमेज बैठा है, बट उसका कुछ भी फायदा नहीं। अरे यार मैंने जस्सी को टैग करके स्टोरी में पूछा था कि इनको हायर करे बंदा, मैंने दिल्ली नहीं बस अभी तक मेरे को असली सिंगर का रिएक्शन देखना है बस। भाई 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 गजब है यार, पर अमोल भाई के पास गजब कलाया। डोंट अंडर एस्टिमेट स्किल ऑफ अमोल भाई। चलो अभी यहाँ पे मैड अल्ट्रॉन अखिल को नॉक करने के फिराक में है। शायद से मैड अल्ट्रॉन के सामने यहाँ पे 1v2 की सिचुएशन आ गई है। क्या यहाँ पे मैड अल्ट्रॉन 1v2 कर पाएंगे? मैड का हमें थोड़ा और सपोर्ट देखने को मिलेगा। यहाँ पे ग्रेनेड कुक किया जा रहा है ओपी हंटर वहाँ पे डो से आते हुए। चलो अखिल के पॉइंट ऑफ से मैच देखेंगे। भाई साहब यहाँ पे फुल पेशेंस का गेम प्ले, एक आया एक गया और वहाँ पे नॉक। मैड अल्ट्रॉन यहाँ पे नॉक हो चुके, मैड अल्ट्रॉन नॉक गाइस। चलो अभी देखते क्या होता है। ओपी हंटर नॉक प्लस ओ अखिल लास्ट मैन स्टैंडिंग। क्या अखिल अपने आप को बचा पाएगा या नहीं? हैरी का टाइम पे कवर, हैरी का टाइम पे कवर। डीके यहाँ पे नॉक नहीं है, डीके चलो यहाँ पे रिवाइव कर रहे। मैड लिजिट यहाँ पे नॉक है, ओपी हंटर यहाँ पे ख़त्म हो चुके। क्या यहाँ पे मैड डीके हैरी को पूरा मतलब नॉक कर पाएंगे नहीं? चलो नॉक तो नहीं होगी। अखिल की तरफ से यहाँ पे मैड लिजिट कन्फर्म होते हुए। चलो यहाँ पे कुछ अलग स्ट्रैटेजी देखने को मिलेगी हमें ऐसा लग रहा है। और उसी के साथ यहाँ पे ओ भाई साहब मिस्टर हैरी यहाँ पे नॉक हो चुके, मिस्टर हैरी नॉक। उसी के साथ वहाँ पे अखिल भी नॉक होते होते बच चुके। और इसी भाई मतलब पूरा चटनी गेम प्ले रे मैड की स्क्वाड भाई। त्यांना पूर्ण असा चुरा चुरापावमध्ये चुरा कसा असतो तसा त्यांचा चुरा करून टाकला गेम प्ले। भाई थोड़ा एक प्लेयर की शॉर्टेज, ओपी हंटर अगर थोड़ा पेशेंस दिखाते तो इस वक्त वो पेशेंस काम आता कवर फायर देने में। चलो पैनिक हुए और सीधा लॉबी में गए यार। अरे यार मैंने जैसे कोई ना 18 को एमएविक पाजी से मिलेंगे उनको भी सुना देंगे, फ्रैंक हो गए तो फ्रैंक नहीं तो फिर भी नहीं। ओके ओके लो इच्छा। चला थोड़ा ड्रोन भी बघून घेऊया। डायनो 5 नंबरचा एक माणूस तिकडे, प्लस 4 नंबरची स्क्वाड। रिप्लेक्स काय बॅड ॲक्शन, बॅड की टीम भी वहां पे थोड़ा धीरे धीरे करके इस फाइट में इन्वॉल्व होगी, पण तेव्हापर्यंत आपण जरा बाकीच्या ना बघूया। अरे 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 हे बॅडचे अजून एक स्क्वाड, म्हणजे मॅच आपटला संपणार आहे का? नाही रे अमोल तिकडे आहे ना, ठीक आहे चल।
अमोलसाठी मॅच थांबवावं लागेल वाटतं नंतर. पाच स्कॉड तक्रिबन भाई आपाट के आसपास पाच स्कॉड आहे. यस, म्हणजे इथंच मॅच संपून जाईल रे जर यांनी थोडं गेम फास्ट केला तर. नाही तर एका जागेवर होल्ड करून बसलं तर भाई मजा नाही ना. पटापट से लाईक करो रे. चला 37 लाईक हो चुके दोस्तों यहाँ पे और 3 लाईक और 40 लाईक हो जाएंगे तो 40 लाईक देखने में अच्छे लगते हैं. जरा कर दो तो बैड अल्फ्रेड की तरफ से यहाँ पे बैड स्पाइक नॉक बैड वर्सेस बैड के बीच में यहाँ पे फाइट हो चुकी है और बैड का है लास्ट मैन स्टैंडिंग. बैड एजेंट क्या यहाँ पे अपने टीम को सर्वाइव कर पाएगा या नहीं. चलो बैड एजेंट यहाँ पे उनके हाथ में पूरी टीम की अभी डोर हम बोल सकते हैं. दो तो नॉक प्लस फिनिश हो चुके हैं. बैड रेंजर प्लस जैगुआ यहाँ पे ख़त्म. बैड स्पाइक यहाँ पे नॉक पड़े हुए. मैड की टीम यहाँ पे उनके ऊपर पुश करेगी या नहीं या रिप्लेक्स काय की टीम वहाँ पे इस फाइट में इन्वॉल्व होने वाली है. चलो जैसे कि हमने कहा भाई बैड वर्सेस बैड में एक बैड की टीम पूरी तरह से फिनिश. एक बैड की टीम 3 प्लेयर के साथ अभी भी स्टिल सर्वाइव कर रही है और बाकी की टीमों में थर्ड पार्टी करने की कोशिश में वो भी उस फिराक में है. तो अभी देखेंगे यहाँ पे क्या होता है. रिफ्लेक्स का अकेले वन मैन शो एक बिल्डिंग में चार्ज किया बट उसके साथ वहाँ पे आईजीएन अनीश अकेले जाके एक बंदे को पूरी तरह से फिनिश करके उसकी लूट ले रहे फिलहाल आईजीएल अनीश IGNX अनीश. चला मॅडच्या टीमकडे बघूया. तर मॅडची टीम सध्या डीके भाऊ टेरेजवर फुल लूट करत आहेत. या टाईमला तरी काय लूट करायचे असो काय तरी असेल प्लॅन गेम प्लॅन त्यांचा. पण आपण त्या मॅडच्या टीमला बघूया का मॅडची टीम मॅडच्या टीमला रट्ट वळते आणि एक ग्रेनेड गेला आणि तिकडे मॅड डीकेचा काम 25 होता राहिला आहे. बघू इकडे काय होतं. ॲक्शन इकडे एजंटला स्पॉट केला आहे आणि बॅड फाईट खतम भाई. चला बॅड एजंट इथे वाचला आहे त्याचप्रकारे. ओ भाई साहेब आपण मॅड डीके बहुत गंदी तर असे नॉक बॅड भाई खतम. MH2 गना तरफ पे एक नॉक. एक सेकंड मैड अल्ट्रॉन वहाँ पे दिक्कत में आएंगे. अभी एक ग्रेड जाने वाला है शायद से. मैड विंटर भी वहाँ पे दिक्कत में आ सकते हैं. मेरे को भी कभी करना है बस किसी बड़े से सिंगर के साथ शो कभी. अरे होगा लोई चचा होगा बस मेहनत जारी रखना. चलो अभी देखेंगे यहाँ पे क्या होता है. 2v2 की सिचुएशन सॉरी 3v3 की सिचुएशन रहेगी बट उसके साथ आप मैड एजेंट थर्ड पार्टी कर सकते या नहीं. बैड एजेंट ने वहाँ पे वन साइड एक का 3D पाड़ा बट उसी के साथ उनकी भी 3D पड़ गई. रिफ्लेक्स का है उनको एक अच्छा कवर फायर देने के फिराक में थे बट उसकी कोई भी ज़रूरत नहीं पड़ी उनको. पांच टीमा बाकी. 5 पे की 3 अपार्टला. प्रशांत शेट फुल वॉचिंग दे रहे तुम्हें. बस 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 आपन कैंप नहीं करके खेलता रे. वो तो है रे भाई तुम कैंप नहीं करते. ओपी बॉप की टोपी डायरेक्ट लॉबी में फेंकून दी भाई. गाना की तरफ से वहाँ पे ओपी बॉप खत्म होते हुए. इस मैच में भाई कुछ तो गड़बड़ होने वाली है. रिप्लेक्स काय के भी भाई सिर्फ 2 बंदे बचे हैं. मैड के यहाँ पे कितने बंदे बचे. मैड के भी 2 बंदे. बैड के 3 मैड के 2 मतलब तकरीबन सबके 2-2 3-3 वैसे ही. चलो मैड अल्ट्रॉन यहाँ पे क्या करेंगे. फिलहाल हीलिंग करते हुए पट्टा चोड़ते हुए यहाँ पे पट्टा चोड़ने के बाद कितनी देर तक. अरे चलो हीलिंग की वाटन कुटन हो चुके हैं यहाँ पे. मेहनत का तो अब मूड भी डिपेंड करेगा. जितना लगता है उससे ज़्यादा मुश्किल काम है. आपला समर राडास तो सगळे कॅम्प करतात. जोश आपला नितीन शेट जरा डोक्यावर बर्फ ठेवा आणि चिल मारा. तुमचा गेम प्ले आम्हाला माहिती आहे. चाहिए तो भाई अपने यूट्यूब के स्ट्रीम के व्हिडिओ उठा के देख ले जिसको लगता है कि ये बंदा कैम्प करता है. 4 को है अब 1.5 महीने बाद जाऊंगा सीधा अब स्टेज पे. अच्छा ओके लो विषय. चला इकडे विषय आता गंभीर होणार आहे. बॅडवाले स्वतःच्या प्लेयरला एकदम चांगला बॅट करतात आणि गनाने एकाला रटवलं रे. ओमिकॉन यहाँ पे नॉक था उसको रिवाइव भी कर दिया गया फिर से. निखिल के ऊपर अब पूरी तरह से दारोबदार था शायद मुझे ऐसा लग रहा था बट वहाँ पे रिफ्लेक्स का है फिनिश हो चुके हैं
IGNX अनिश यहाँ पे लास्ट मैन स्टैंडिंग, उसके साथ वहाँ पे गना ने मैड अल्ट्रॉन की तरफ से वहाँ पे MH2 गना नॉक हो चुके हैं। बैड वाले उसको शायद से बैक करते बट उससे उसके पहले उनकी तिरड़ी पड़ चुकी है। अब स्कूल में 3 टोटल स्क्वाड बच चुके हैं उसके साथ वहाँ पे। ये भाई साहब किधर है, ये भाई साहब अब तक फुल सेफ खेल रहे असो प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते। आपण बघूया मॅडच्या स्क्वाडकडे परत। उद्या बघ झोपून लढून खेळतो। अरे अरे भाई प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते, आपण कोणाच्या ह्याला गेम प्लेला किंवा स्ट्रॅटेजीला नाव ठेवत नाही, ठीक आहे। तर चलो अभी देखेंगे क्या सीन आहे इनका। 3 स्क्वाड स्टील अलाइव, मॅड के 2 बंदे, बॅड के 2 बंदे, प्लस रिफ्लेक्स के टीम रिफ्लेक्स का ए लास्ट मैन स्टैंडिंग है। आप भी कभी आओ दिल्ली स्पेशल शो देखने, काम से मत आना, बस अपने को वेल्ले आकाश चौहान चाहिए। अरे लोहित अच्छा, ये आकाश चौहान बहुत ही ज़्यादा वेल्ला है। समझा, एक और मैच लगा भाई, एक और मैच बगू। एक ऑल वेपन तरी लावूच रे, तुम्ही इतका भाई खेळता आहे तर काय आता। नितीन शेट एक ऑल वेपन होऊन जाऊ द्या का, एक ऑल वेपन होऊन जाऊ द्या, तयार राहा, जमेल ना तुम्हाला तसं मला सांगा। म्हणजे कसा असा भाई पोरं आता इतका खेळत आहे तर जरा त्यांच्यासाठी एक ऑल वेपन तर लावून टाको ना। फुल तुडवातुडवी गेमप्ले होतो रे ऑल वेपनमध्ये, कोण कोणाला कुठून तुडून जातो काय कळत नाही। ओके चला म्हणजे चालेल, पोरांना सांगितलं मी आता, पण बघूया। कुठे आहेस तू, घरात आहे रे मी, जमेल ना, बस का भावा। अरे इज्जत इज्जत भावा। चला बॅडच्या स्क्वाडकडे बघून घेऊया, इकडे बॅडच्या स्क्वाड हेल्मेट बिलमेट पार नागडा होऊन खेळतात भाई। बॅड के यहाँ पे 2 बंदे बच चुके दोस्तों, मॅड के भी 2 बंदे, टीम फाइटर के यहाँ पे 3 बंदे। चलो भाई तो रिफ्लेक्स टीम रिफ्लेक्स का ये लास्ट वन बंदा। अरे अब्बास शूटर भाई फुल झाड़ी में लोड़ा गेम प्ले दिखाता हुआ उनके सामने से भाई जा रहे, तो फिर भी वो कुछ नहीं कर पा रहे। अपने पास तो रूम का भंडार है। अरे रूम का कसा है माहिती का, जाम डेंजर सीन रे, जा आईची कटकट वैता घेतो कधी कधी तर। चला भावांना पटापट 40 लाईक कंप्लीट करायचे, काय घेता रे तुम्ही, चला लवकर लाईक करून घ्या। 40 लाईक झाले नाहीत रे अजून, चांगलं नाही वाटलं रे मुझे, बिलकुल भी अच्छा नाही लगा। 40 लाईक कंप्लीट कर दो रे फटाफट से। हे भाई हा जरा जास्त होल्ड करतो रे, जर तो शेवटला उरला ना तर एक्झिट मारेल मी, तर मजा नाही। गेम प्ले कोणाचा आहे इकडं बघ भाई, 5 किल 2 किल त्याचे, बाकी यांचे 0 आणि यांचे 5 किल। म्हणजे राडा होता, वन साइड राड चालू केलेला आहे ने, आता काय डबल लाईक करू। चालेल ना, होत असेल तर करून टाक भाई। यहाँ पे एक ग्रेड आ गया है, शायद से वो ग्रेड थोड़ा गलत पोजीशन या गलत दिशा में बोल सकते हैं हम इसको। भाई 520 का इनको भी जोन लग चुका, अमोल टीम अमोल यहाँ पे जोन में है। मैं अभी आया मतलब लोहित अच्छा, टीम मैड और वो अपना एक नंबर का बंदा बैड पर इतना दे रहे। टीम मैड वर्सेस टीम बैड के बीच में अभी यहाँ पे फाइट होगी, 2v2 की सिचुएशन है। कौन सी टीम यहाँ पे बाजी मारेगी देखने लायक बात रहेगी। चलो देखेंगे अभी यहाँ पे क्या होता है। 5 मिनट स्ट्रीम पे नहीं हो, ज़रा सा काम है। हाँ कोई ना आ जाओ आराम से आ जाओ। चलो अभी यहाँ पे बैड एक्शन थोड़ा स्टेयरकेस पे होल्ड करते हुए। भाई फुल ग्लेशियर विषय घर बसते थे उसका धूल। जो पाई रहे मेरे को पटावट से करो ज़रा। यहाँ पे मैड के बंदे एकदम मतलब बहुत बुरी तरह से नॉक होते हुए मैड के बंदे। और यहाँ पे एक्शन 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 भाई, ज़रा खूब घानेटी चुकी के लिए रे।
आरामात रिलोड करून मारू शकत होतास। बॅड ओमिकॉन अभी क्या आपने टीममेट का बदला लेंगे, उद्या कस्टम होणार। अरे गौरव आपले भावात दररोज कस्टम होणार आहेत, दररोज काय आलं का, टेन्शन घेऊ नको, दररोज तुम्ही आज सारखं मला दररोज प्रतिसाद द्या बस। दररोज कस्टम होणार आहे सो टेन्शन अजिबात घेऊ नका। इकडे ओमिकॉन पण भाई टेन्शनमध्ये आला आहे, फुल लो एच पी आणि मॅड वर्सेस बॅड की टीम मे यहा पे टीम मॅडने बाजी मारली आहे। आता जोन पण बाजी मारेल का हा मोठा प्रश्न असा मला वाटतं, जोन यांना त्रास देईल पण बघूया काय होतं। भाई जोन बहुत ज़्यादा अभी खाएगा इनको, थोड़ा थोड़ा करके अभी जोन इनको बहुत ज़्यादा दिक्कतें पैदा करने वाला है। इनको शायद से अभी पता नहीं होगा बट इनको जोन बहुत ज़्यादा त्रास देगा अभी देखो तुम। चला जोन लागला है अमोल आणि रिफ्लेक्स, टीम रिफ्लेक्स यहाँ पे जोन में फिलहाल पहुँच चुकी है हम बोल सकते हैं। भैया आउट ऑफ जोन मजे, अच्छा अच्छा थोड़ा ना रे, हाँ आउट ऑफ जोनच चालला आहे, ॲक्च्युली आउट ऑफ जोन चालला आहे। टीम मॅड का यहाँ पे ध्यान शायद से थोड़ा इनके ऊपर आ सकता है, भाई कुछ अलग स्ट्रैटेजी है इनकी। चलो हम बढ़ते हैं टीम अमोल की तरफ, टीम अमोल फिलहाल चलो अभी भाई कोई भी टीम जोन में नहीं है, शायद वहाँ पे टीम रिफ्लेक्स का बंदा जोन में मरेगा ऐसा लग रहा है बट देखेंगे यहाँ पे क्या होता है। विषय गंभीर है भावानो, पटापट लाइक करा तुम्ही, तुम्ही लाइक नाही करत आहेत रे, 40 लाइक कंप्लीट करायला इतकं काय टाइम लावताय आज तुम्ही, 38 लाईक झालेत, चला और 2 लाईक और 40 लाईक का टार्गेट पूरा हो जाएगा, चला पटकन करून टाका 40 लाईक, कोणाची वाट बघताय। रिफ्लेक्स का टीम रिफ्लेक्स का यहाँ पे लास्ट मॅन स्टँडिंग है, वो फिलहाल फुल वन साइड सर्वाइव करतोय, एकदम वन साइड। आता टीम मॅड त्याला त्रास देईल असं मला वाटतंय बट हा 1v2 पण करू शकतो, चान्सेस आहेत भाई। मॅड अल्ट्रॉन, मॅड अल्ट्रॉन क्या यहाँ पे अनिश को, अल्ट्रॉन यहाँ पे अनिश को स्पॉट करेंगे या नहीं, या अनिश अल्ट्रॉन को स्पॉट करने से पहले ही लॉबी में पहुँचा देगा। अरे इंद्रा भाऊ वेलकम टू द स्ट्रीम, जरा लेट झाल्यास अनिश यहाँ पे आते हुए, अल्ट्रॉन क्या यहाँ पे अनिश को मारेंगे, अल्ट्रॉन यहाँ पे अल्ट्रॉन खुद नॉक होते हुए अनिश यहाँ पे अपना गेम प्ले दिखाता हुआ यहाँ पे अनिश 1v2 के कगार पे, बट ओ भाई साहब हो चुका है सॉरी, यहाँ पे 1v2 होता हुआ अनिश के हाथों से, AKM का वन साइड नाद करते हुए अनिश, रिफ्लेक्स टीम रिफ्लेक्स का यहाँ पे अनिश लास्ट मैन स्टैंडिंग, फुल वन साइड डोमिनेंस दिखाता हुआ अपना गेम यहाँ पे 1v2 करने के बाद शो करता हुआ। चलो हम देखेंगे बाकी के बंदों को भी, टीम अमोल के भाई बंदे हम यहाँ पे देखते हुए फिलहाल अमोल, चलो ये भी चिकन उनके नाम जाएगा शायद से, फुल सेफ गेम प्ले शायद से देखने को मिलेगा हमें बट चलो फिलहाल यहाँ पे अभी अगर टीम अमोल को किसी ने दिक्कत दी तो वो है अनिश, अनिश का गेम प्ले हमें देखते हुए ऐसा लग रहा है कि इनको अगर कोई मार भी सकता है तो वो अनिश ही है। अमोल स्टिल सर्वाइविंग क्या, अरे सर्वाइविंग पे मत जा रहे, किल देखना इंद्रा भाई, किल देखना पूरे टीम के 3-0 किल हैं और जितने भी टीम मरी है अब तक या वो बंदा अकेला सर्वाइव कर रहा है उसके 4, इनके 5, इनके 2, इनका 1, मतलब एक भी टीम अभी तक वैसे नहीं है जो मरी है वो 0 किल पे मरी है, सब टीम के किल है रे। अनिश भाईला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला सांगितलं आहे भाई, अरे धन्यवाद निखिल शेठ, धन्यवाद 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 भाई, पटापट से लाइक करो रे, 40 लाइक होने में अभी 2 लाइक बाकी सिर्फ। थांब रे, चला अनिश इकडे स्पॉट झाला आणि अनिश इकडे फिनिश होईल, अनिश 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 टीम रिफ्लेक्स यहाँ पे अनिश थोड़ा अपना रिफ्लेक्स दिखाता हुआ यार। चलो अभी देखेंगे यहाँ पे क्या अनिश के ऊपर पुश होगा, अनिश के ऊपर यहाँ पे पुश होने जा रहा है, अनिश के पॉइंट ऑफ व्यू से मैच देखेंगे हम। अनिश यहाँ पे खुद को हील करता हुआ, ब्लेड वहाँ पे आ चुके, क्या यहाँ पे ब्लेड मरेंगे या मार खाएंगे देखने लायक बात रहेगी। चलो यहाँ पे देखेंगे क्या होता है, यहाँ पे डैड भी आया यार, टीम अमोल से यहाँ पे उनका एक बंदा आता हुआ, ब्लेड वहाँ से फुल कवर फायर देते हुए ब्लेड ने अपने नाम एक किल कर लिया है, 0 किल चैलेंज घेतलं वाटतं, नाही 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 तसं चॅलेंज नाही रे, ॲक्च्युली ते एंड झोनला फाईट घेतात बस,
अनिशला स्क्वॉडमध्ये घे. हां तेच 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 अनिशचा गेम प्ले जरा बघितला, वन साइड चांगला खेळतो रे तो, ॲक्च्युली चांगला खेळला, मला बघितलं मी त्याचं पूर्ण मॅच बघतो त्याची मी, चांगला खेळला नाही खेळतो त्याला सांगून दे आपल्याकडून ॲप्रिसिएशन भाई फुल. आता हाता वन साइड चिकन आहे रे, कारण हा जो अब्बास शूटर आहे ना त्याला पण मी स्टार्टिंगपासून बघतो आणि तो फुल होल्ड होल्ड गेम प्ले करतो आहे तो होल्ड. आपलं नितीन भाऊ आय डी पासवर्ड टाक चॅटमध्ये. आता एक काम कर नाही टाक, चल टाक तुझा आय डी पासवर्ड असं तुझा रूमकार्ड असं यूजला आहे ना टाक. आणि वन डे अनलिमिटेडवाला रूमकार्ड न यूज करता एक मॅचवाला रूमकार्ड यूज कर, कारण याच्यानंतर एकच मॅच होणार आहे ऑल वेपनवाले ती पण. ठीक आहे हे भाई इसको कोई तो मारो रे, हे जाम सेफ आहे रे हा भाई, हा कोण आहे काय माहीत नाही जरा जास्तच होल्ड करतो आहे, ऐसा मजा नाही आता रे. खेळतो आहे का येऊ का मग, हां ये ना याच्यानंतर अजून एक मॅच, याच्यानंतर अजून एक मॅच खेळू आणि त्याच्यानंतर मग आपली स्ट्रीम आपण एंड करूया. ऑल वेपन हा ऑल वेपन ऑल वेपन लिविक लाव रे भावा, लिविक किंवा ऑल वेपन बघूया जसं काय असेल ते. टाईम झालं रे भावांना, ॲक्च्युली मेरे को घरचे बाहेर निकाल देंगे रे, आपल्या 11:30 का टाईम रहता आहे. चलो अभी इसकी तिरडी पडेगी धीरे धीरे करके असे मुझे लग रहा है. बघूया प्लेयर असेल तर लिविक लावू, प्लेयर नसेल तर ऑल वेपन लावू लगेच. लगेच नाही इसके बाद थोडा टाईम रुकेंगे उसके बाद लगाएंगे. लिविक लगा चल लिविक लावा लिविक 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 सोलो. ए भाई हे बघा हा अब्बा शूटर कोणी असेल ना यांनी जर चिकन मारला तर मारून भाई याला 100 रुपयाचा जिप्पे रे, लगेच 100 रुपयाचा जिप्पे मला तर वाटत नाही पण बघूया. नाही रे याचा चुरा पाव करतील हे, मुझे नहीं लग रहा कि भाई 200 ये जीत पाएगा. तो अमोल भाई फटाफट से मैच संपाओ, एग्जाम तारा टाइम पास है, तरस तरस टाइम पास है तरस. याम ले या अरे संपाओ मैच काय टाइम पास हो ले. ए रूम कार्ड टायर्ड हो, आईडी रूम पासवर्ड टायर्ड हो. नितिन एक शेवटची मॅच खेळूया आपण. चलो इसके ऊपर अभी पुश हो चुका है और इसकी तिरडी पड़ेगी. नाइस वन चला इसके डुअल आओ. हो चालेल 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 डुअल आओ डुओ खेळू कुछ विषय नाही. अमोल आया भाई यार अमोल शायद से इसको अभी आएगा रे. दो फिनिशेस के साथ यहाँ पे टीम अमोल चिकन निकालते हुए. भाई ज्या स्ट्रॉंग टीम होता त्या स्टार्टिंगला मरतात फाईट घेताना, मग एंडला कोणी राहत नाही रे खास करून. सो यांना इझी चिकन भेटून जातो आहे कुछ विषय नाही. चलो आ जाओ वन मोर मॅच एक नंबर रे भाई डुओ कर डुओ कर. नितीन थांब डुओ लिविक काय सांगतो याला, वेट हा वेट प्रोफाईल चॅट डुओ लिविक कर. चल भाई चला पटापट लास्ट लास्ट गेम हा लास्ट गेम हा. मिस्टर हरे ओपी हंटर मॅड विंटर चलो फटाफट से आ जाओ टाइमपास मत करो. प्रोफू गेला, प्रोफू कुठं गेला काय माहिती रे. हे भाई हे काय आलो आहे ने, अरे डुओमध्ये लिविक लाव रे एड्या सगळे पोर बाहेर काढले रे. आमचा भाऊ साय जरा कलपाटला वाटतं ब्लेड येईल तर परत ये भाऊ. चल
ये बड़ा बढ़िया बड़ा बढ़िया था। बिटू मिनट वन मिनट ओके 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 अमोल जी कोई विषय नहीं। लास्ट मैच है डुओलिविक, सो दोस्तों फटाफट से आ जाओ और लाइक करो लाइक करो, ये कहने की बात नहीं है, फटाफट से आप भी लाइक करते जाओ यार। लाइक रे 40 लाइक करवा दो रे, शोभा नहीं देता ये 39 का टारक, ये वो अच्छा नहीं दिखता देखने को 39 का बटन, लाइक करो। बैड एजेंट स्पाइक ओके भावन नो तुम्हें जरा माता माइक बंद सर पटकन मैं खन मकड़ो तो ब्लेड भाई ये चल तू बन। चौदह चौदह म्हणजे दोन दोन तीन आठ स्कोर जवळपास आठ सात जे काय असतील ते। आता भाई वन वी म्हणजे एक एकटे जरी खेळले तरी काय विषय होणार रे, पण खेळ डुओमध्ये काय विषय, बॅड ॲक्शन बॅड रेंजर बॅड अल्फ्रेड बॅड स्पाईक आमचे अमोलजी देखते आपे क्या विषय होता आपे। अरे तो आनिश आला पाहिजे होता रे, ॲक्च्युली चांगला खेळत होता तो, बघूया काय होतो इकडे। आता 150 व्ह्यू जवळपास नाईस वन, आता 40 लाईक झाले असं तर हां भाई 42 व्हेरी गुड 52 व्हेरी गुड व्हेरी गुड। लवी चचा वेलकम बॅक, आएगा आपका फिर से यहाँ पे आपके स्ट्रीम पे आपका ही स्वागत है महाकाल जी पे। भाई एक काम कर ऑनलाइन वेट टाका चालू कर, जस्ट सेकंड इस बंदे को मैं मैसेज डालता हूँ, ऑल पे इन्वर्ट डाल और चालू कर। रुक है कुछ तो विषय हुआ इसका, चल कुछ नहीं कुछ नहीं। मेरे स्ट्रीम पे अरे चचा आपके मतलब भाई हमारा चैनल भाई मेरे जितने भी सपोर्टर्स है उनका चैनल मेरा चैनल वही, मैं कभी भी अपना ये करता हूँ किसी का भी वेलकम तो उसको क्या बोलता हूँ, आपका स्वागत है हमारे स्ट्रीम पे। तो भाई हमारा मतलब आपका और मेरा मिलजुल के यार मिल बांट के खाएंगे वैसा वाला सीन। रुको 17 बंदे आ चुके हैं यहाँ पे, अरे चलो कोई ना 1 मिलियन करके मेरे को दे देना। नाइस क्यों लो चचा, बट चिल्ला चिल्ला के क्या सबको बता दोगे। रुको इसको मैसेज इसको बोलता हूँ कि भाई ऑल पे डालो और चालू करो। बोलना है रे का विषय बाबा, रूम मध्ये आहेस ना ऑलरेडी तू, या कुठे गेला रे रेंजर भाई कुठे विषय गेला, अच्छी कटकट रे इसको मैसेज डालने जाओ तो गायब हो गया, गंभीर विषय। हाँ बताने से क्या होगा, बुकिंग मेरी हो गई तो। किती टाइम लागेल, अरे नाही लगेच चालू होईल आता, येत्या 1 मिनिटात चालू होईल। ॲक्च्युली मला इथं दाखवत नाही आहे सो म्हणून। रेंजर कुठं गेला रे, हां थांबा कर स्टार्ट ओके चल झाले बघ, मीच त्याला सांगणार होतो तडत त्यांनी चालू केले, चालू कर चालू केले चालू केले चालू केले। ॲक्च्युली त्याच्या हातात येत ना रे कंट्रोल, माझ्या हातात असते ना तर मी पटापट पटापट करून मोकळा होतो जरी कोण नसले तर। चलो दोस्तों आज के दिन का ये लास्ट मॅच लास्ट कस्टम, बाकी कल का दिन नए अपने नए कस्टम चालू होंगे उसका कोई विषय नहीं है भाई, फुल लैम्बो लैम्बो। Take frequent breaks and play responsibly. चलो यहाँ पे लैम्बो लैम्बो वाला बंदा भी आ चुका है, चलो बाकी के बंदों को भी एक बार नजर नजर डाली जाएगी चारों तरफ। लास्ट क्या होता है, अरे लोई चचा आज के दिन का ये लास्ट कस्टम समझे, कल का दिन कल फिर से चालू है। ओ
भाई साहब, महाकाल जीपी यहाँ पे थोड़ा अपना इमोजी प्रदर्शन करते हुए चला। थोड़ा अपन प्लेनपाल बगुन घे ईस्ट पोर्ट की तरफ से जाता हुआ रेफिनर के ऊपर प्लेनपाल यहाँ पे एंड होता हुआ देखते हैं। यहाँ पे 9 टीमें 16 बंदे, तो कब तक ये मैच कितनी देर तक जाएगी अभी। कोई ना चिच्चा, अरे लोवी चिच्चा भी पॉजिटिव रे, ऐसा नेगेटिव विचार करके कैसा होगा तेरा। हाँ चला यहाँ उतरू जाता पर अपन खाऊन घे। पावर प्लांट में थोड़ी गर्दी होगी मुझे ऐसा लग रहा था, बट पावर प्लांट छोड़ के यहाँ पे सब मिस्टर्न की तरफ उतरे। मिस्टर्न में भाई फुल अभी मैड की पूरी स्क्वाड यहाँ पे, चलो मैड की स्क्वाड यहाँ पे थोड़ा सेफ खेलने की फिराक में है। फाइटरामोल वन मैन शो, थोड़ा सेफ खेल रहे बंदे, मजा नहीं फिर उनको खेलने दो, हम खाएंगे एकदम आराम से। इनका भी गेम प्ले चलने दो, अपना भी आराम से एकदम कास्टिंग चलेगी एकदम स्लोली। रिफ्लेक्स का यहाँ पे थोड़ा मिडस्टर्न में उतर चुके हैं, उनके साथ उनके टीममेट ओपी बॉब, और उनको चुनौती देने के लिए यहाँ पे है ओपी हंटर मिस्टर हरी आखिर और M2 MZ मॉडल। सुहानी के जीवन में भी जाना दिखा था आईफोन का वो गया ना, कौन रोक पाया अरे रे वैसे सुहा को मैंने मैसेज किया था, सुहा ने बताया शायद 4 या 5 तारीख तक बिजी हो। यहाँ पे ओपी बॉब फिलहाल लूट लेते हुए भाई वन साइड है रे, उतर लेते एकदम पद्धतशीर बघ ना कि त्यांना झोन पण तसंच लागला पाहिजे। भाई फिलहाल यहाँ पे शांति का माहौल, उसी के साथ यहाँ पे रिफ्लेक्स का नॉक हो चुके हैं प्लस फिनिश भी हो जाएंगे। बैड रेंजर यहाँ पे अपने नाम पे इस मैच का पहला किल करते हुए, 9 टीमें 15 प्लेयर, जोन अगर फास्ट लगता है तो भाई दिक्कतें पैदा होगी। जोन सिंकेज नेक्स्ट 4 मिनट में होगा, अभी तो देखेंगे अभी 4 मिनट तक कितने प्लेयर ख़त्म होते हैं। अखिल को देखेंगे यहाँ पे, अखिल के स्ट्रेटजी क्या रहेगी। उसी के साथ ये MZ मॉडल थोड़ा सेफ गेम प्ले दिखाते हुए बैड रेंजर के खाते में एक किल यहाँ पे हो जुड़ चुका है, पर क्या करेंगे बैड रेंजर मिस्टर स्पाइडी उनको शायद से स्पॉट करने की कोशिश करेंगे, या मिस्टर स्पाइडी खुद स्पॉट हो चुके हैं मिस्टर स्पाइडी के आपको बचा पाएंगे या नहीं। चलो मिस्टर स्पाइडी तो अपने आपको बचा पाएंगे, बैड स्पाइक की तरफ देखेंगे, बैड स्पाइक यहाँ पे बैड एजेंट को स्पॉट करने की कोशिश करेंगे। बैड एजेंट यहाँ पे एक बंदा गाड़ी लेके, चलो इनका टीममेट गाड़ी लेके, महाकाल यहाँ पे गाड़ी लेके निकल चुका है। सो महाकाल की स्ट्रेटेजी कुछ अलग दिखती हुई हमें यहाँ पे। चलो लास्ट की मैच है दोस्तों, यहाँ पे लाइक करो, लाइक करने में कोई भी कंजूसी मत करो, अगर लाइक नहीं किया तो भाई लाइक क्या आपका मतलब पैसे तो जाने वाले नहीं है, तो जितने हो सके उतने लाइक करो। 4 बंदे देख रहे हैं, 4 में से एक हमारे लोवी चचा, एक मेरा सेकेंड वाइज, और 2 बंदे जो भी रहे वो मिस्टर स्पाइडी कडून इकडे बॅड एजंटला नॉक केला आहे। बॅड एजंटला कदाचित तो वाचू शकेल असं वाटलेलं, बट इकडे खतम मिस्टर स्पाइडी की तरफ से वहाँ पे एकदम इजी 1v2। तर चला इकडे 8 टीमा 13 प्लेयर। अरे वो गंजिडी नाही सेम शो में परफॉर्मन्स मेरी भी हुई, हम बैलेंस करते रखते सब। अच्छा ओके अखिल वहाँ पे शायद, चलो रूफ पे चले गए तो कुछ अलग व्यू देखने की कोशिश रहेगी अखिल की। यहाँ पे हंटर को शायद यहाँ पे स्पॉट किया, हंटर के ऊपर थोड़ा स्प्रे भी लिया, महाकाल ओपी वहाँ पे थोड़ा साइड से स्प्रे लेते हुए। यहाँ पे अभी फुल मतलब शांति छाई हुई चारों तरफ, ओपी बॉब भी यहाँ पे फुल मतलब लेटे गेम प्ले दिखाते हुए। अमोल जी धीरे धीरे करके आएंगे शायद से, शांतित क्रांती होईल इथं आता थोड्या वेळात बघूया आपण। मिस्टर स्पाडी आला रे, महाकाल आधी दिसत नाही
ओ भाई साहब, और उसी के साथ यहाँ पे आखिर भी दिक्कत में आ चुके हैं। सिप्ला लेवल गेम प्ले वही चल रहा है लोग से चाह। डिवाइस हकतो रे जाम। अरे काय करणार भाऊ, सगळ्यांचा तेच प्रॉब्लेम आहे। मॅड की टीम फिलहाल फुल सेफ खेळ रही आहे, तो उसके लिए कोई दिक्कत नहीं है। महाकाल यहाँ पे पूरी तरह से ख़त्म हो गया है, आखिरकार यहाँ पे बच पाएगा? यस ऑफ कोर्स बच पाएगा, नहीं बच रहा है यार, और बच भी जाएगा, ये भी सेफ है। अमोल आता बाकी अमोल फाइट में इन्वॉल्व होया क्या? लो चाचा सिप्ला वालों का गेम प्ले देखो अभी। ओपी हंटर, चलो यहाँ पे मिस्टर का स्क्वाड खुद को थोड़ा बैक करते हुए। टीम बच चुके हैं 8, प्लेयर बच चुके हैं 12। देखेंगे यहाँ पे क्या होता है। मिडफील्ड में फुल गर्दी हो चुकी है यार। बैड आउटफिट बैड एक्शन और उसके साथ यहाँ पे अमोल भाई की 3D पार गेम प्ले। सिप्ला बाहर, किडनी के थ्रू सिप्ला बाहर निकल गया। अरे मैड विंटर मैड डिजेंट यहाँ पे थोड़ा दूर है। ए त्यांना सांग मिडस्टेनला याला, इकडे कोणी नाही, फुकट टाइमपास होईल। बॅड अल्फ्रेड आणि याला सांग ॲक्शनला, अतुल भाऊ बॅड याला सांग ॲक्शन आणि अल्फ्रेडला की मिडस्टेनला पोचा, कारण ते एकटा स्क्वॉड वेगळा आहे, बाकी सगळे इकडे देत मिडस्टेनला देत। चलो 2 किल के साथ यहाँ पे ओपी हंटर की टीम फिलहाल सर्वाइव करती हुई। वहाँ पे आखिल को एक अच्छा नॉक देने की फिर से कोशिश रहेगी और उनके पास एक चांस भी है, तो देखेंगे यहाँ पे क्या होता है। चांसेस क्रांति गेम प्ले यहाँ पे देखने को मिलेगा हमें शायद से। मैड विंटर थोड़ा बैक होते हुए, ओके कले बंदा फायर होने वाला है सिप्ला से। अरे उसके किडनी पे वार हुआ रे, पीछे से मारा ब्रो। वही तो अमोल चिचा, लो चिचा इस अमोल के ऊपर मतलब पीछे से वार हुआ, सामने से मारने का ना। अमोल दादा आता तुमच्यासाठी अजूनही मॅच लावू का? तुम बोलो तो वो भी कर लेंगे। मिस्टर स्पाइडी की तरफ से वहाँ पे मिस्टर हैरी नॉक होते हुए। भैया एकटाच मनसेट खेळतो रे, जरा बघू याला। 3 किल। अमोल भाई जॉर गेम प्ले नको नको असू द्या। अरे नसती पण लावली रे लेका, ऑलरेडी आपला टाईम झाला आहे काल। पीछे से मारने का कैम करके। नितीन भाऊ जरा लवकर हे करायचं ना, मेसेज लवकर टाकायचं असं ते। चला हॅक लगाय तो था आपने अमोल भाई, फिर भी मर गए। आई ग अमोल तेरे मजे ले रहा रे लोविश। चलो बैड एक्शन की तरफ बढ़ेंगे अभी फिलहाल। मिस्टर हैरी इतरा बाकी जाम टाइम पास करते रे, म्हणजे बॅडची टीम एक तर जामच टाइम पास करते, इतक्या लांब आहे। 2 तरी फास्ट श्रिंको ना। चला नेक्स्ट 2 श्रिंके जाता 1.5 मिनटात आहे, करा काय गेम प्ले दाखवायचे आता। कैंप नहीं करना था इसके लिए आया मिडस्टेन। अमोल तुझ्यासोबत जर कोणी असता ना तर भाई तू अजून होल्ड खेळस असे। अरे अब तो इनके मजे लेने कोई नहीं बात नहीं। प्रोफू वायफाय घेतो मग बघ आमची 18+। हां चालू द्या चालू द्या, तुमच्या 18+ तर माझा हातभार लागेल, नका टेन्शन घेऊ तुम्ही। मला बोलला प्रोफू आज त्या बाबतीत डिस्कशन चाललेलं आमचं। 6 टीम आहे 11 प्लेयर लास्ट के। मिडस्टेन में अभी भी गर्दी है, स्टिल गर्दी इन मिडस्टेन ब्रो। हाँ ना पेशेंस नहीं। नहीं रे चला स्टीम संपता संपता मी पण खाऊन घेतो सगळं काय।
ओपी बाबा रिफ्लेक्स का अभी तक सर्वाइव कर रहे भाई। जय सुजा खेळ बघ माझे काळेल बघ माझे नाही जयसला पाठवलं ना मी एवढी स्ट्रीम कट करून जयसला पाठवलं मी संपलं ना विषय मग जयस काढेल ना काढेल ते बघू जयस भाई यांचा नेटवर्क गेला रे समजा समजा निखिल के शायद से फादर इज बॅक दॅट्स वाय निखिल फिलहाल आउट ऑफ सर्व्हिस आहे आउट ऑफ गेम बाकी बॅड ॲक्शन को भी देखेंगे यहाँ पे नको ना नाही सांगत नाही सांगत जय बघलच आखिर की तरफ से आप मिस्टर हैरी वाटी हैरी नॉक हो चुके हैं रुको चला एक सुवारी शर्मा नाम है गंजोड़ी इनको टेढ़ी बेड़ा बोल रही है अरे भाई अमोल टेढ़ी बेड़ तो है फिर ओ भाई साहब और उसी के साथ यहाँ पे ओपी हंटर की तरफ से अखिल नॉक होते हुए फुल मतलब फुल को मिला अखिल की तरफ से वहाँ पे मिस्टर हैरी नॉक प्लस फिनिश उनको किल मिल गया स्पाइडी यहाँ पे अखिल को नॉक करते हुए सो स्पाइडी अखिल को बचाते हुए यहाँ पे ओ भाई साहब नाद करते रहो अवतार वन साइड नाद करते हुए चला अस्थि अस्थि चालू द्या आपण आपलं अस्थि अस्थि चालू ठेवू अखिल भाई इकडे सध्या हिलिंग करताना दिसतो आपल्याला 5 स्क्वॉड 9 बंदे चलो अभी अगले 5 मिनट में ये स्ट्रीम ये मतलब स्ट्रीम नहीं ये मैच खत्म हो जाएगी अमोल भाई तो अनमोल भाई है नहीं रे अमोल ऐक्चुअली टेडी बेअर सारखा दिसतो असतो फक्त मी फ्युचरमध्ये असे आयटम बघल की जिला हा टेडी बेअर नाही आवडत नाही तर भाई तू बोलशील समज झाला विषय वेगळा होईल भाई आत्ता पण 7 वॉचिंग आहे सर्वांना हृदयाच्या बुडापासून फुल इज्जत इज्जतीचा पाऊस तुमच्यावर सध्या खातो म्हणून कास्टिंग एकदम लो व्हॉइसमध्ये करतो आहे क्यू निकाल रे हो अरे नाही रे भाई अजिबात काढत नाही आहे खरी गोष्ट सांगते हिंदी में बात कर लो मेरे से तो अरे लो भी सच्चा मतलब आपको रिप्लाई देने के टाइम में हिंदी में बात करो और आपने कास्टिंग वैसे भी हिंदी प्लस मराठी रहती है नहीं तो जाना मागे अमोलचा नहीं तेज ना वही तो विषय रे भाई म्हणून तो मी बोललो आकाश वर्था हेलो हेलो वेलकम टू द स्ट्रीम ब्रो ओपी बॉब के ऊपर यहाँ पे स्प्रे लेते हुए अखिल और उसका बंदा मिस्टर स्पाइडी अखिल और उसका बंदा मिस्टर स्पाइडी यहाँ पे फुल बमबम करने के मूड में टोटल फिनिशेस 4 तो चलो जोन सिंकेज भी अभी हो चुका है और एक जोन लगेगा कुछ ही देर में अच्छा वो मेरे को नहीं बोल रहे थे मेरे को लगा मेरे को बोल रहे हैं अच्छा कुछ नहीं कुछ नहीं आपका कुछ विषय नहीं उसमें रंजय भाई मैं तो टूट गया यहाँ पे रिफ्लेक्स का है जोन में जाते हुए और आखिर का एक ग्रेनेड और ओपी बॉब यहाँ पे गिर चुका है वेल नाइस आकाश वर्ता बैड ओमिक्रॉन अच्छा 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 भाऊ वेलकम टू द स्ट्रीम थोड़ा टीम कोऑर्डिनेशन ठेवा रे तुम्ही चांगला खेळता ॲक्च्युली और यहाँ पे और एक खत्म बैड का बंदा एकमचा धूर ओपी बॉब के ऊपर यहाँ पे पुश हो चुका है शायद से ओपी बॉब यहाँ पे दिक्कत में आएगा मिस्टर स्पाइडी क्या उसको बताएगा या नहीं भाई साहब तो भाई साहब फुल हार्ड ड्राइविंग रे ड्राइविंग बोलते रे ड्राइविंग बोलते भाई ग हे इसको कल लेना पड़ेगा रे अपने स्क्वाड में लेना पड़ेगा इसको कस तक खेल रहा है ऑटोमिक गेमर्स वेलकम टू द स्ट्रीम ब्रो और मैड विंटर यहाँ पे गलती 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 यहाँ पे थोड़ी लाइट लाइट गलती और ख़त्म चलो मैड के बंदे ने एक रे थोड़ा डोमिनेंस थोड़ा मैच कंसिडर कर दिया
स्पाइडी क्या बंदे को बता भाई। स्पाइडी आए और मैड किट स्क्वाड को लेके गए। वेल प्लेड। अच्छा फिर टूटे रहो कोई ना, बस काटना नहीं चाहिए कटना नहीं चला, याला स्प्रे बोलता है, ओपी स्प्रे नहीं रे अपेक्षा। अच्छा पलीकडे गेम प्ले खराब झाला त्याचा, नॉन शिपला लेवल गेम प्ले। चला दो टीमें और चार प्लेयर, इक्वालिटी, अभी देखेंगे इनका गेम प्ले। चला बघू इकडे आता काय सीन होतोय। चला भावनो, लास्ट के कुछ लम्हे इस मैच के भाई, जोन श्रिंकेज में और 26 सेकंड बाकी है, देखेंगे यहाँ पे क्या होगा। चलो यहाँ पे बैड अल्फ्रेड तो स्पॉट हो चुके, बैड अल्फ्रेड क्या अपने आप को बचा पाएंगे या अखिल और मिस्टर स्पाइडी इनका धूर निकाल लेंगे। बघूया काय होतं इकडे। आमचा प्रोपूचा स्प्रे बघ भाई, ना स्प्रेया प्रोप्या को कुछ बोलने का नहीं रे, प्रोप्या ना दे रे भाई। किसी दिन अमर भाई के बॉस ने ये चैट पढ़ी, सबसे पहले ये बंदा फिर फायर होगा। वही होने वाला है एक्चुअली, एक दिन वही होने वाला है। यहाँ पे सीधा ही थोड़ा स्टैंड लिया स्क्वाड की तरफ से अखिल ने, देखेंगे यहाँ पे क्या होता है। बैड एक्शन, चलो इनके ये जोन तो है, दूसरा जॉब रेडी रखो। रेडी है ब्रो, ओके। चला इकडे शेवटचे काही क्षण या मॅचचे, दोन्ही बाजूला दोन प्लेयर स्प्लिट झालेत बॅडचे, आणि थोडा हेड दिला की बॅडचा एक नॉक होईलच असं मला वाटतं। इकडे जोन खूप मॅटर करेल। अरे बंदा बडा तेज आहे भाई, बहुत ज़्यादा तेज आहे, अमोल को कोई अंडरएस्टिमेट मत करो। चलो यहाँ पे किसी की तो अभी पेटी पड़ेगी, चलो अभी देखेंगे यहाँ पे क्या होता है। अच्छा ऐसी कट कट जाम होल्ड चालू रे, होशियार बोलते हैं भाई, चतुर चालाक अमोल। बैड एक्शन नॉक होते होते, बट बैड स्पाइडी, सॉरी मिस्टर स्पाइडी यहाँ पे नॉक हो चुके। चलो अभी ये मैच थोड़े लास्ट मोमेंट पे आके रुक चुकी है, देखेंगे यहाँ पे क्या होता है। मिस्टर स्पाइडी के ऊपर यहाँ पे स्मोक डाला गया, क्या बैड के ऊपर से यहाँ पे पुश होने वाला है या नहीं। और सुबोध ककरा हाय, सुबोध ककरा आई थिंक तुमची कोणी बहीण वगैरे आपल्या चॅनलवर म्हणजे ऑलरेडी येऊन गेलं का कोणी सिस्टर वगैरे। आओ भाई साहब यहाँ पे लास्ट मोमेंट पे बैड के टीम ने ये चिकन अपने नाम किया है, जाते जाते तीन किल के साथ। रितिका ककरा म्हणून कोणीतरी होता का तुमच्या सिस्टर, जस्ट एक इंजिनियर विचारतो का, काय असं पर्सनली वगैरे नाही, कारण आपल्या चॅनलवर आधी त्या जुने सबस्क्राईबर आहेत। सायको गेमिंग हाय, भावांनो हाय, वेलकम टू द स्ट्रीम सर्वांचं। चार नाही दस लोईस चचा चार पावसाळ्यात ज्यादा बघे आमले। कडक रे कडक 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 ऐसे वॉचिंग दे रे, एक सेकंड हाँ मैं जरा और अपन थोड़ी देर स्ट्रीम करेंगे, मेरे पास चार्जिंग है 15%। एक लास्ट नहीं रे पोर गेली। सुबोध ककरा हाय, हाय ब्रो, हाय हाय हाय, वेलकम टू द स्ट्रीम भावनो। ब्रो मराठी में मेरा साबुन जरा सा स्लो है। लोईस इपिक रिप्लाय रे, सच बोल रहा हूँ, इपिक रिप्लाय। चलो हम अभी टूडियम खेलेंगे मस्त बेगे, न्यू बंदे सब्सक्राइब करो रे भाई, सब्सक्राइब मोड ऑन है, वैसे भी चैट में आने से पहले सब्सक्राइब करना पड़ता है, तो कुछ विषय नहीं है। लास्ट लगाओ, अरे लास्ट लगा पोर पाहिजेत ना भावा, पोर नाहीयेत ना, बाकी कुछ विषय नाही रे, पोर नाहीयेत। चलो जाता जाता जरा बॉट गेम प्ले दाखवून देतो तुम्हाला मी।
सरक रे रुको रे यहाँ पे कुछ तो विषय होगा माला पण घे अरे झाला मस्त निकल निकल मी आता ए भाई थांब जरा धीरे के धीरे इसके बाद थोड़ी टॉक स्ट्रीम होगी अपनी ये मैच होने दो अरे वैसे क्या लिखा है बताओ ना रेंजर भाई रेंजर भाई ने अरे बताएगा बताएगा लो वैसे चाहो फिर रामदेव बाबा का साबुन यूज करो जिससे फुल फायर आ फुल फायर अरे आपको जो जो बात नहीं समझ आती ना वो फिर से पूछा करो कोई दिक्कत नहीं और बता देंगे भाई आज एवढा लेट अरे मूड रे पोरं पण खेळत होते आणि आपला पण मूड होता तर बोललो चला बोललो करावं कंटिन्यू आपला काही वॉचिंग भेटत होपर्यंत आपण खेळायचं चांगला आई ग कॅम्पर के बच्चे रे सभी के सब कॅम्पर रे AKM लावेंगे अभी अभी AKM से वटेंगे इनको था बता रहा करे जरा कॅम्पर आहेत रे यार ते बघ हा भाई कॅम्पर कॅम्पर बोलते भाई रुको जरा आ गया स्वाट डायलॉग भाई मारने दो मुझे भी इसके पीछे कोई तो है रे तो मुझे लगा एक सेकंड आय ग याचं मागून गेलो रे मी हे अरे ये कुत्ते कहाते रे अरे रामदेव बाबा का साबुन थोड़ा सा लफड़ा है उसमें क्या गाड़ी जाग बचती है फिल्म में आ जाता हूँ हा भाई उद्या पण आहे का अरे निखिल दररोज आहे भावा दररोज आज उद्या काय दररोज थांब जरा तुमचं जरा आई ग थोडा विषय खोल वा रे मोबाईलवर अजून ग्रीप नाही रे प्रॉपर आणि त्यामुळे बाकी काय नाही भाई कधी आई ग मारा रेस ने तुडवा चलो चिच्चा जियन ओके लो चिच्चा गुड नाईट वैसे हम भी अभी निकलने वाले हैं बंदूक गिरी रे हाँ भाई कवर फायर आई ग शेवटच्या मोमेंट लेवल हरायचं नाही रे मॅच चलो दोस्तों यहाँ पे मैच भी हम विन हो चुके हैं आठ पांच खेल रहे कुछ विषय नहीं चलो तो भावान निघायचं आपण आजची स्ट्रीम एंड करायची चला बाय बाय गुड नाइट शुभ रात्री आजची स्ट्रीम इथे एंड करूया मित्रांनो एक चांगली स्टोरी बनव उद्याच्या रूमची चालेल ना कुछ विषय नाही रे मस्त स्टोरी बनवतो 46 लाईक झालेत
50 लाखची अपेक्षा आहे माझी, पण काय 50 लाख कुठेतरी कमी पडतायत, काय विषय नाही, 46 लाईक इथपर्यंत पण सपोर्ट दिल्याबद्दल, प्रेम प्रतिसाद असंच राहू द्या तुमचं, आपली मेहनत अशीच राहील, भेटूया उद्या ठीक 9:15 9:09 बस, त्याच्या पलीकडे उशीर होणार नाही मला पण, ठीक आहे, चला गुड नाईट, शुभरात्री, काळजी घ्या सर्वांची.